आता सांगितलं सर, सगळ्यांच्या समोर सांगितलं हा लाईन ला परत घे ना एकदा तेव्हा माझं मी आपल्या सर्वांचं मनाशी स्वागत केलंय. त्यापूर्वी आपल्या सर्व दिवंगत आपल्या सरकारला श्रद्धांजली वाहिलेली आहे. कारण सर जर आता म्हणजे हे लोकांचा एवढा आक्रोश आहे कोणत्या गोष्टीमुळे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काही गोष्टी जास्तपणा होतो, सगळ्या गोष्टी होतात. तेव्हा आज ही वेळ कशामुळे आली, कुणामुळे आली, एसटीला हे दिवस का आले, कशामुळे आले, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सर्वांना माहिती आहे. याच्या पूर्वीच्या दोन बैठका ज्या झाल्या होत्या त्या बैठकांमध्ये आपल्या दैनंदिन प्रश्नापासून ते आतापर्यंत सगळ्या गोष्टी वाचवल्या. तीन सरकारी, दोन सरकारी, दोन तीन सरकारी काही कारणात तो येऊ शकले नव्हते. परंतु येऊ शकले नाही याचा अर्थ ते कामगार विरोधी असं समजण्यापेक्षा मी सगळ्यांशी संपर्क केला आणि दोन तीन बंधूंशी आता रेड तर आज त्यांचा पुरवण्याचे कार्यक्रम होता म्हणून एक बोट जर बांधली. फक्त विनंती एवढीच आहे की या आता जे आपलं जे काही चर्चा होईल सगळ्या गोष्टी होतील त्याच्यामध्ये प्राधान्यानं कर्मचारी हे असलंच पाहिजे. वैयक्तिक आपल्याशी म्हणजे मागे काय झालं की दोन दोन तासाची भाषणं झाली, ती दोन दोन तासाची भाषणं अपेक्षित नाही. आता अपेक्षित काय आहे की आता या पुढे करायचंय काय, आपल्याला दिवाळीपूर्वी करायचंय काय. आणि माझं मत मी तुमच्या ते लागणार नाही, परंतु आता मला प्रस्तावच करायला सांगितलं, परंतु मला काही डबल बोलणं करण्यापेक्षा माझ्या युनियनचं साधारण मत काय आहे हे तुम्ही मान्यच करावं असं माझं मत नाहीये. परंतु माझ्या युनियनचं साधारण मत काय आहे की काय केलं पाहिजे असं माझं मत जे आहे ते माझ्या युनियनचं मी मांडेल. त्याच्यावरती तुम्ही मान्य करावं असं माझं मत नाही, तर त्या अनुषंगानं विषय पत्रिका ठरवण्यापेक्षा त्या विषयावरती आपल्याला बोलणं आवश्यक आहे की आता महाराष्ट्रामध्ये 25 सरकारी आपल्याला सोडून गेले आत्महत्येमुळे. अशी परिस्थिती कधीच आली नाही आपल्या 72-74 वर्षामध्ये ना की आपल्याला पगारासाठी भांडावं लागते. पगारासाठी आता कोरोनामुळे आणि जगावरती परिस्थिती आली सगळ्यात वरती, पण इतर ठिकाणी अशी परिस्थिती नाहीये की लोकांनी मानसिकता खराब होऊन किंवा त्या विवंचनेतून आर्थिक विवंचनेतून लोकांनी आत्महत्या नाही केलेल्या. आता ह्या आत्महत्या का घडतात, कसं घडतात, किंवा काही आम्ही मोठ्या लोकांशी बोललो, काही सायकोलॉजिस्ट लोक आपल्यात आहेत जे काउन्सिलिंग वगैरे करतात, ते म्हणतो की शेतकऱ्याच्या आत्महत्या अशाच झाल्या. या गावात त्यांनी केलं ना सुटला विचार, मी पण सुटून जाईल म्हणून जाऊ, मागचा पुढचा विचार नाही करायला. पण त्याच्या मागच्या लोकांचं काय आपल्याला माहिती ना, जेव्हा एखादी पांढऱ्या कपाळाची विधवा भगिनी आपली एसटी मध्ये अनुकंपावर येते ना, त्या भगिनीवरती किती हाल होतात, त्याच्या मुलाचे किती हाल होतात. याच विषयावरती म्हणजे आपण सगळेच विषयांना मनाने आहोत. तेव्हा माझ्या मी फार वेळ त्या प्रस्तावनेमध्ये घेणार नाही. मला अपेक्षित काय आहे, मला अपेक्षित हेच आहे की आपण दिवाळीच्या पूर्वी ज्या काही गोष्टी आपल्या आर्थिक ज्या ध्येय आहेत, करारांमुळे ध्येय आहेत, जे प्रशासनाने लिहून दिलेले आहेत, त्या गोष्टी आपल्याला मिळणं आवश्यक आहे. कारण करारामध्ये तरतुदीनुसार आपल्याला 2-3% फरक मिळणं आवश्यक आहे आणि 28% महागाई भत्ता पर्यंत महागाई भत्ता आपल्याला मिळायला पाहिजे. आपल्याला प्रशासनानं लिहून दिलेला आहे की गरभाडे भत्ता 7-14-21 वरून 8-16-24% राज्य सरकारला ज्या तारखेला लागू होईल त्या तारखेपासून गरभाडे भत्ता तुम्हाला दिला जाईल. प्रशासनाने लिखून दिलेला आपल्याला. जेव्हा हे एकतर्फी वेतन वाढीची घोषणा झाली त्या परिपत्रक जे काढलं त्याचं त्या परिपत्रकामध्ये लिहिलेलं आहे वेतन वाढीचा दर 2-3% राज्य सरकारला 7 वेतन लागू होईल त्या तारखेपासून विथ बॅक इफेक्ट, हेही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे ह्या 4-5 गोष्टी तर आपल्याला आहेत. काय गोष्टी आहेत, एक तर आपला रेग्युलर पगार असणं आवश्यक आहे, दुसरं बाब आपल्याला महागाई भत्ता आपल्याला 28% आता मिळणं आवश्यक आहे, आपल्याला गरभाडे भत्ता 8-16-24% मिळणं आवश्यक आहे आणि आपल्याला वेतन वाढीचा दर 1% झाला पाहिजे. कारण धोका असा आहे की या जून पासून आपल्याला एकतर्फी वेतन वाढीचे हप्ते सगळे संपून जात आहेत. म्हणजे 2-3 हजारापासून ते 7-8 हजारापर्यंत लोकांचा पगार कमी होणार आहे आणि जर बँकेला स्वतःची लाळा झाला तर अजून पुढची परिस्थिती कशी येणार आहे. तेव्हा त्याच्यामध्ये या 4 बाबी आहेत, त्या 4 बाबी दिवाळीपूर्वीच आपल्याला मिळाव्यात अशी अपेक्षा आहे. ज्या त्या परीने सगळ्यांनी आपापल्या परीने प्रयत्न करतायत, जे तो आपण वेतनांना भेटतो, राजकीय लोकांना भेटतायत, सेनेवाले सेनेच्या पुढाऱ्यांना भेटतायत, आम्ही परिणामांना भेटलो, पवार साहेबांना भेटलो, किंवा मुकेश भेटतायत, राज्यमंत्र्यांना भेटतायत, किंवा बऱ्याच ठिकाणी आपण सगळ्याच प्रयत्न करत असलो तरी अजून कर्मचाऱ्यांच्या हातात मात्र काही येत नाहीये. आणि ह्या सगळ्या गंभीर परिणामांमुळे काय होते की तो सुटला ना मी सुद्धा सुटेल, तो सुटला ना मी सुद्धा सुटेल. आणि म्हणून मी सांगायला लागली, एक तर पहिलं माणूस मराठी तरी गरज नाही, म्हणणं फार जड आहे, पण एकाने केली ना तर तो सुटला ना मी पण सुटेल या मानसिकतेमध्ये लोक असताना आपल्याला हातोहात देऊन बसणं शक्य नाही. आणि म्हणून दिवाळीच्या पूर्वी त्या सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपल्याकडून ठोस कारवाई या कृती समितीकडून व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. दुसरी बाब अशी आहे
आता एसटीचा सलग कोटा कोणामुळे झाला त्याच्यावर तुम्हाला चर्चाच नाही करायची, पण जो सलग कोटा जो होत 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 गेला किंवा वाढ विस्तार रोखला गेला एसटीचा, म्हणजे एक तुम्हाला छोटस उदाहरण सांगू का की जेव्हा 8-8.5 कोटी जनता होती ना महाराष्ट्राची, तेव्हाही एसटीच्या गाड्या होत्या 14-15 हजाराच्या दरम्यान, आता आपण 13.5 कोटीच्या दरम्यान आहोत तरी सुद्धा आपण किती 16,000 अशाच दरम्यान गाड्या, मग हा वाढ विस्तार का रोखला गेला कोणी रोखला गेला ह्याच्यावर मला राजकीय मत अजिबात मला मांडायचं नाही, कोणा ठिकाणी कमी करायचं, परंतु हा एसटीचा वाढ विस्तार रोखला. दुसऱ्या बाजूने मात्र प्रायव्हेट बसेस 1,29,000 आलेल्या आहेत, त्यांच्या गाड्या फुल भरून झाल्या तर आपल्या गाड्या मोकळ्या, आपल्या गाड्या वेळेवरती स्क्रॅप केल्या गेल्या नाही त्यामुळे गाड्या डबड्या झाल्यात, आपल्याला नवीन चॅसिस नाहीये, दारपरीची आवश्यकता आहे, आता शाळा सुरू होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ते शाळेचं म्हणजे आपण कसं प्रोत्साहन झाले मला माहिती नाही, दिवाळीमध्ये काय होणार म्हणजे ते एसटीच्या प्रश्नावरती मला बोलायचं नाही, पण आज दैनंदिन काम करताना म्हणजे त्या मशीनची काय अवस्था, रोल 15 रुपयाचा रोल आणावा लागतो आपल्याला एवढ्या मोठ्या महामंडळात, बाहेरून रोल विकत घ्यान मग ती तिकडे पडा, एवढी परिस्थिती तर कधीच नव्हती ना, आता त्या व्यवसायाचं उद्योगाचं काय करायचं ह्याच्यावरती एलओसी चर्चा होऊ शकतं, आपल्या तिकडे खड्डे जाऊन त्या एसटीच्या जीवावरती राज्य सरकार एवढं सगळं करते, राज्य सरकारच्या प्रत्येक मदतीला एसटी कामगारा जातोय, किंवा कोविडच्या काळात आपण पॅरामेडिकल स्टाफ घेते, आता ते माझं वाढतच आहे, पण मला त्या अनुषंगाने फक्त बोलायचंय की एवढा सगळा उपयोग करून घेतला, 306 कर्मचारी कोरोनामुळे मृत पडले, आणि मग राज्य सरकारला तेवढी एसटी बंद करणं काय त्यांना काय परवडणार नाहीये, पण आता पेशंट करून ठेवले आयसीयू मध्ये, आपल्याला धड ऑक्सिजन बी देत नाही, धड मरून बी देत नाही, धड जगून बी देत नाही, आणि अशा अवस्थेमध्ये कर्मचारी फार हवालदिल झाले, आणि म्हणून आता 12,500 कोटी रुपये संचित कोटा होत असताना भविष्यात काय होणार आहे, सगळी एसटी काय असं मिरेकल होईल काय, जादू होईल आणि एसटी परत करून सारखी पडेल, कारण आता एसटीचा फायदाच राहण्याचे असेल किंवा एसटीला पूर्व दिवस राहायचे असेल तर आता काय तुमच्या माझ्या कोणत्या राज्यकर्त्याच्या हातात राहिल्या असं मला वाटत नाही, आणि म्हणून आपल्याला तिकडे तिकडे काय बाद झालं तिकडे आम्हाला काय करायचं ते करू नका, परंतु एसटी महामंडळाचं विलीनीकरण राज्य सरकारमध्ये व्हावं ह्या ही इच्छा माझ्या संघटनेच्या वतीने मी तुम्हाला बोलतो, राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावं याच्यासाठी ठोस कार्यक्रम संघटनेकडून राबवला जातोय, बऱ्याचशा लोकप्रतिनिधी पत्र घेतली, आम्ही हायकोर्टाच्या वकिलाकडे गेलो, हायकोर्टाच्या वकिलाकडे जे जे काय दिलं ना त्या तुम्ही जर म्हणाल मिटिंगच्या नंतर किंवा आपली चर्चा होईल की विलीनीकरण नेमकं कशामुळे मागताय, कसं मागताय, कसं होणार आहे, त्याच्यावरती मी तुम्हाला त्या गोष्टीवरती बोलू शकेल की बाबा महामंडळाचं विलीनीकरणाच्या संदर्भात काय, आणि हे विलीनीकरणच का आवश्यक आहे, तर आता काय म्हणजे होणं काय शक्य आहे, आता याच्यातून याची फायद्यात कशी येणार आहे, आता जे सत्यनारायणाची पूजा असते की नाही, ब्राह्मण आपल्या शेवटी सांगतात कोणी याला ईश म्हणतं, कोण नारायण म्हणतं, कोण सत्यनारायण म्हणतं, एकच देवन सगळी रूपं त्याची तिथे, तशी सगळी रूपं कदाचित या सगळ्या मंडळींच्या मनामध्ये जी आहेत ना तुमच्या मनामध्ये, कोणाचं नाव घेणार नाही, पण प्रत्येकाशी चर्चा करताना कोणी मला असं म्हणतं संधी भाऊ आपलं बजेटची तरतूद झाली पाहिजे राज्य सरकारमध्ये, कोणाचं म्हणणं असं आहे की आपल्याला 7वा वेतन आयोग मिळाला पाहिजे, कोणाचं म्हणणं असं आहे की आपल्याला राज्य सरकार एवढं पगार मिळाला भाग झालं की त्याचीच रूप विलीनीकरणाचीच रूप वेगळी मिळेल असं मला वाटतं, आणि म्हणून त्या व्यापक विचारावरती विलीनीकरण या विषयावरती आपली चर्चा व्हावी, आणि विलीनीकरण कसं केलं जाईल त्याचे 10 पार्ट मी सांगू शकतो तुम्हाला, त्याच्यावरती जर वेगळी चर्चा करायची असेल तर 10 पार्ट अशा पद्धतीने होऊ शकतं, किंवा आम्ही भारतभरामध्ये एसटीचं जे फेडरेशन आहे त्या फेडरेशनवरती मी आणि माननीय तडे साहेब काम करतो, मला वाटतं अजून काही मंडळी पण काम करतात वेगवेगळ्या ठिकाणी, पण भारतातल्या एसटीमध्ये काय काय चाललं आहे, कोणत्या कोणत्या एसटीला काय काय मिळालं, त्यांनी पेपर लाईफ कसा लावून घेतला, त्यांचं विलीनीकरण कसं केलं, आंध्राचे विलीनीकरण होत असताना त्यांना काय करतात, त्रुटी काय राहिलेल्या आहेत याची माहिती बऱ्यापैकी घेतलेली आहे, आणि म्हणून विलीनीकरणाशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही, आता विलीनीकरण करत असताना बघा हे जर शांत राहा तुम्ही बोलू नका, तुम्ही आपापसात बोलणं पाहिजे शांत पद्धतीने द्या नाही तर 5-10 मिनिटांनी द्या, विलीनीकरण करत असताना जेव्हा काही राजकीय लोकांना भेटणं राहतं त्यांना तीच म्हणजे एक सोपा मार्ग त्यांना सांगितला होता, आता हात दिली होती की साहेब जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या लोकांना तुम्ही 1,00,000 रुपये पगार देता, आणि 1,00,000 रुपये पगार देऊन जिल्हा परिषदेकडून 1 रुपयाचा महसूल सरकारला मिळत नाही, पण हो जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आवश्यकता आहे, कारण का एक पिढी घडवतात चौथी परिस्थिती ना, पहिली तर चौथी जिल्हा परिषदेचे शिक्षक लोक शिकवतात, मग पुढच्या पिढीला तर खेडेगावातून गावात जाण्याचं काम कोणी इष्टीवरच करतोय ना, आम्हीच ते पुढच्या पिढीला की घडवायचं काम आम्ही करतोय, उलट त्यांच्याकडून 1 रुपया महसूल नाही, 1 रुपयाला 70 पैसे महसूल तर आम्ही एसटीवाला देतो ना, राहतोय कुठं प्रश्न 30 पैशाचा प्रश्न राहतोय, 30 पैसे राज्य सरकारला खरेदी करा आमच्यासाठी खर्च करायचे, पण हे सगळं जरी असलं तरी बाहेरच्या देशांमध्ये तितकी वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी काय त्याच्यावरती आम्ही सांगितलं, एसटीवाल्यांसाठी फार काय करायचं गरज नाही, म्हणजे ज्या बाकीच्या बघा आता आपण घरपट्टी घेतो, पाणीपट्टी घेतो, नळपट्टी घेतो, शैक्षणिक कर करतो, दिवावती कर घेतो, तसा फक्त सार्वजनिक वाहतुकीचा कर 5 रुपये दरडोई तर राज्य सरकारने आकारला, फक्त सकारात्मक मनाची चिंता पाहिजे,
दर डोळी सरकारने जर 5 रुपये सार्वजनिक वाहतुकीचा कर जर घेतला तर एसटीचं जिथं भाडं 200 रुपयानं तिथं 100 रुपये करावं, 16,800 गाड्या आहेत ना 50,000 गाड्या घ्याव्यात, त्यातल्या 25,000 गाड्या एसी कराव्यात. फक्त राज्यकर्त्यांनी सकारात्मकता मानसिकता दाखवली पाहिजे आणि राज्यकर्त्यांना जर एकत्र आणायचं असेल किंवा त्यांना जर दाखवायचं असेल तर की आपल्या सगळ्यांची मोठी एकत्र झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत. आपण सगळे जर एक झालो ना, आपण सगळ्यांनी ठरवलं ना की आर्यामध्ये की आर्याच, मग तिथं काय नाही. फक्त विनंती एवढीच आहे भावना माझी, मी याच्यातून मी फार कळकळीने बोलतोय किंवा फार मला कधीची संपत्ती घ्यायची असेल काही भाग नाही, परंतु मला एकच आहे की ही कृती समिती अशी व्हावी, या कृती समितीचा बोध इतर धंद्यांमधल्या लोकांनी घेतला पाहिजे. पाच झालं नाही, एकमेकांचे पाय ओढणं झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, पाय ओढून 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 काय झालं, काय काय झालं, लोकांची आत्महत्या वाढत गेल्या, कुणाचा कुणाचा फरक नाही झाला, जो तो सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु आपण जर एक मूळ झालो तर निश्चितपणे एसटी कामगारांना न्याय घेऊ शकू आणि म्हणून त्या पद्धतीनं मला आजच्या मीटिंगचं म्हणजे निर्णय व्हावा, लाखभर लोकांचे निर्णय करत डोळे लागले तर तो निर्णय सकारात्मक घ्यावा म्हणून दिवाळीच्या आधी एक स्ट्रॅटेजी ठरवली जावी असं माझी विनंती आहे. आणि या लॉंग रूटसाठी आता माझं विलिनीकरण म्हणल्यानं तुम्ही तोच विषय घ्यावा अशातलं माझं मत नाही, परंतु त्या आपल्याला कायम स्थैर्य प्राप्त करण्यासाठी काय करावं अशा संदर्भामध्ये एक विचार असा 2% विचार व्हावेत अशी माझी विनंती या बैठकीच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना आहे. मी ताकाला जाऊन भांडे लपवत नाही, पण उद्या आमच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सुद्धा लावली गेली आणि राज्य पुण्यात लावली आहे. राज्य कार्यकारिणीची बैठक लावत असताना आपल्या मीटिंगमध्ये काय ठरलं हे लगेच त्यांना सांगून परत त्यांना येताना असं सांगितलंय की तुम्ही 21-22 तारखेला तुमच्या जिल्ह्याच्या बैठका लावा. या जिल्ह्याच्या बैठका जो काही निर्णय होईल ना त्या जिल्ह्याच्या बैठका जेव्हा एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या ऐवजी सगळ्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या जर बैठका खालच्या जिल्ह्याच्या जर झाल्या आणि ते एका 2-3 दिवसामध्ये झाल्या तर निश्चितपणानं, कारण आपल्याला दिवस फार कमी आहेत, दिवाळीच्या पूर्वी काही गडबड करावीच लागणार आहे आपल्याला. आणि हे सगळं करत असताना आपण सर्वांनी एकत्रितरित्या लढा द्यावा अशा प्रकारची विनंती तुमच्याशी आहे. विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये जेव्हा पाठ येईल तेव्हा मला बोलायसाठी दाव, कारण मी आयोजक नाहीये आजच्या बैठकीचा, मी फक्त केवळ मी तो भार व्हावं फक्त तुम्हाला एकत्रित आणण्यासाठी फोन नंबर आणि जागेचा पत्ता दिलेला आहे. बाकी संदीप शिंदेने निमंत्रण दिलं म्हणजे संदीप शिंदेला या मीटिंगचा क्रेडिट वगैरे असं काही विषय नाहीये. आपण सगळे इक्वल आहोत, तिथं मोठ्या खुर्च्या होत्या त्या बाजूला करून ठेवल्या, या जिथं प्रत्येक खुर्चीवर बसणारा माणूस इक्वलच आहे. कुणाची किती सभासद संख्या कमी म्हणून तो माणूस कमी दर्जाचा तर बिलकुल नाही. नंबर ऑफ युनियन्स उद्या मेसेज असा गेला पाहिजे, एसटी महामंडळातल्या सगळ्या युनियन एकत्रित एकवटलेले आहेत यापुढे, आणि मग तेव्हा आपण सांगू शकतो की बाबांना आत्महत्या करू नका रे, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, काय काय आपण काय करायचं ते करू ना, एसटीला कसे दिवस येत नाही बघू ना. बऱ्याच वेळा झाला असं आमच्या लहानपणापासून आमचे वडील एसटी आजोबा एसटी होते तेव्हापासून एसटी बंद पडणार, पण ती लांडगा आलेल्या आल्यासारखी परिस्थिती होऊ नये आणि म्हणून आपल्या लोकांना जर स्थैर्य प्राप्त करून द्यायचं असेल आणि त्यांना जर मानसिकता बळकट करायची असेल तर आजची मीटिंग फलदायी व्हावी अशा प्रकारची विनंती आहे. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझं थोडस लांबलेलं प्रश्न मी थांबवतो. धन्यवाद. परंतु माझा विषय असा आहे की तुम्ही पहिले हे प्रश्न सोडवण्याच्या अगोदर आता भरपूर वेळा आपल्या कृती समिती झाल्या त्याला कुठे म्हणून आरोप दिला लोकांनी समितीला, परंतु आजच्या समितीमध्ये पहिला ठराव मंजूर करायचा त्या समितीवर काम करणार आहे आणि त्या समितीच्या सर्व युनियनना बाकी त्याच्यावरच सेंट्रलला पत्र करायचं आणि ह्या कमिटीच्या 4-5 काय ठरवायचं असतं ते आता ठरवा आणि सगळ्यांच्या सह्या घ्या. बाहेर पडले का आमरी लाल ही वाटत आम्हा नाही समितीमध्ये
तर विश्वास आहे कृती समिती करत असताना प्रथमतः मला या आजच्या घडीला एसटी महामंडळाचे मान्यवर तुम्ही अभ्यास लोक आहे, शिक्षणगृह आपल्याकडे आणलेले आहे, मुकेश आहे, तुम्ही आहे, इतर मान्यवर चांगले अभ्यास लोक आहेत, यांनी या कमिटीचा अध्यक्ष पद कोणाला देऊ, बाकीचे पाच लोकांची समिती तयार करा आणि या लोकांच्या पहिल्या सहाय्या घ्या, यांनी परत पत्रावर जायचा मी अभ्यास केले निमित्त सुटेल आज विषय नको कुठल्याही नेत्याला राजकीय नेत्याला मी मागे बोललो राजकीय कुठला बी आमदार खासदार असू कुणी असू एसटीच्या कामगारांचे त्यांना पडलेले आहे, त्यांना त्यांच्या प्रॉपर्टीचं पडलेलं आहे, महामंडळाच्या प्रॉपर्टीचं पडलेलं आहे आणि आपण त्यांच्या मागे फिरतो घेऊन येतात कोण येतात याच्या मागे जा त्याच्या मागे जा आज करीन आज पडवतात बीजेपीचे फिरतायत त्यांनी विलिनीकरण करत मी युनियन आता बंद करतो तुम्हाला बोललं जात नाही विलिनीकरणाचा अर्थ काय विलिनीकरण करत आपलं 50% एसटी संपवली त्यावेळेला आपण युनियन वाले करत का या मान्यतेला ओके सामंतच्या काळामध्ये मंत्रालयात मंजुरी झाली परत साहेब आले पत्र महापालिकेला भेटलं त्यांनी त्यांची सेवा चालू केली नाशिक जिल्ह्यात आणि प्रत्येक महानगरपालिकेत होणार एका बाजूला म्हणता आत्महत्या कशामुळे होते एसटी आपण सांभाळ नका देऊ त्या सरकारला काही सरकारच्या सगळ्या सवलती सरकारची काढून घ्यावा एसटी आपण सांभाळ त्यांच्यात हिंमत असेल आपला ठराव असं झालं पाहिजे कृती समितीमध्ये का संपला तो भेदून कामगारांच्या मनात उतरला पाहिजे असा ठराव कर नाही तर बोलायचे पाय राहायचं आणि वेगळा विचार मांडायचे असं असेल सर्व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आम्ही परवाच्या दिवशी संदीप शिंदे आम्हाला भेटले त्यांनी सांगितले की दोन बैठका झाल्या त्या बैठकांना तुम्ही नव्हते आम्ही का नव्हतो सगळे भेटले त्यांच्याशी बोललो आता कराड साहेब जे बोलले ते जे निर्णय असतील तसं आम्हाला आधी सांग माझं म्हणणं लक्षात घ्या लागण्याच्या विषयाने आपली चर्चाच नाही झाली आणि आपण जर ठराव करून पाच लोकांना कमिटी करा त्याच्या सह्या घ्या निर्णय घ्या असं काही गडबड करू कारण 25-30 वर्ष झाले ताटे साहेब आहेत परवा दिवशी संदीपला आम्ही स्पष्ट सांगितलं की ताटे साहेब गोड बोलायचे तसं तुम्ही गोड बोलताय आमच्या नका करू 25-30 वर्ष झाले ज्या ज्या वेळेला कामगार संघटना मान्यता प्राप्त म्हणून त्यांच्या कामामध्ये प्रशांत तुम्हाला मारा पण जे सत्याने तुमच्या पुढे आणलं पाहिजे 25-30 वर्षाचा या गोष्टीचा मी साक्षीदार आहे की ज्या ज्या वेळेला एसटी कामगारांच्या हिताचा विषय आला आम्ही सगळे तिथे एकत्र आलो आम्ही सगळे एकत्र आलो कामगार संघटनेला आम्ही पुढाकार घ्यायला दिला सगळ्यांनी एकत्र आलो वाटप करताना काय आमच्या पाण्यात पडलं काय आमच्या पाण्यात पडलं सांगा ना हे त्या दिवशी आम्ही संदीपला सांगितलं त्यामध्ये मी अध्यक्ष ठीक आहे ना वाटप मध्ये कामगाराच्या ताटात ज्या वाढायची वेळ आली ऐका साहेब कामगाराच्या ताटात वाढायची ज्या वेळ येते ना तुम्ही ज्या म्हणताना आम्ही मान्यता आमच्याशी चर्चा करायची नाही त्यावेळेला प्रशासनाबरोबर तुम्ही वाटताना आम्हाला आमच्या ताटात काय वाढलं हा विषय आहे ना आज कामगारांची अवस्था का आली हे तुम्ही सांगा ना तुम्ही जोपर्यंत हे सांगणार नाही तोपर्यंत तुम्ही बोलणार नाही फक्त इथे सगळ्यांना आमच्या अंगावर टाका तुम्ही बोलवता का मीटिंग सगळी फक्त प्रत्येक संघटनेच्या अध्यक्ष सेक्रेटरी त्यांना त्यांचं मत मांडू द्या ना दोन वेळा तुम्ही मला बोललो मी नाही आलो मी कालही सांगितलं येणार तर आम्ही तिघे एकत्र येऊ नाही तर आम्ही तिघे येणार नाही वर्गेचं पण माझं बोललो ना आमच्या सगळ्यांशी बोललो होतं प्रश्न आहे कामगारांचं आजची जी परिस्थिती आहे त्याला कोण जबाबदार आहे याच्यावर मी बोलायला लागलो तर परत तुम्ही मला बोला की एक आज मला मान्य आज आपल्याला काय पद्धत पडून घ्यायचं आहे सगळ्यात महत्वाचं जे गेल्या सरावामध्ये रावते साहेबांनी जे जाहीर केलं त्याच्यानंतर तुम्ही संप केला त्या संपानंतर 9 तारखेला जी बैठक झाली
सह्याद्रीवर 1% वेतनवाढीचा जर त्यांनी लागू केला, निर्णय घेतला, घर भाडे भत्त्याचा निर्णय घेतला, तो लागू झाला नाही तो व्हायला पाहिजे. आता त्याच्यामध्ये ते तुमच्याकडे बोट दाखवताय, ते का दाखवताय, तुम्ही कोर्टात आहेत काय आहेत, त्या गोष्टीची उत्तर तुम्हाला द्यावी लागतील. राहिला प्रश्न महागाई भत्त्याचा, आज 28 टक्के महागाई भत्ता राज्य सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेला आहे, 16% फरक आहे. तो जर आमच्या लोकांना मिळाला तर आज आत्महत्या करणाऱ्या माणसाच्या किमान 1 वेळ तर तरी त्याचा धाक वाढणार आहे घटातला रोजच्या दिवसातला. आम्ही बेरजेचा विचार केला पाहिजे, आम्हाला कोणाचाही क्रेडिटचा विषय नाहीये. दादा साहेबांना मी स्पष्ट सांगितलं, तुम्ही मीटिंग मध्ये या, तुम्ही चर्चा करा, तुम्ही बोला. ज्या ज्या वेळेला तुम्ही हाक दिली, दादाराव आपण नव्हतो का एकत्र सगळे वर्गी आपण होतो की नाही, गेल्या 25-30 वर्षात ज्या ज्या वेळेला कृती समिती आली डायरी वाला आम्ही बसायचो, सगळे आंदोलनाचे निर्णय तिथं झाले, त्यावेळेला सगळे प्रमुख लोक कुणी बाहेरचा माणूस नव्हता. मला माझ्या संघटनेने जबाबदारी दिली, अधिकार घेण्याचा निर्णय दिलेला आहे. माझ्या संघटनेच्या माणसाला कसं सांगायचं की माझी जबाबदारी आहे ना, इथे सगळेजण अशा पद्धतीने ब्लॅकमेल करत असेल तर त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे निर्णय घेताना तो प्रमुख लोकांनी घ्यावा, ज्याला निर्णय घेण्याचा अधिकार आहे तो सांगेल की माझी संघटना माझ्या पाठीत चालणार आहे, त्यांनी निर्णय घ्या, त्यांनी इथं तो सांगा आणि तो निर्णय त्याच्या संघटनेला सगळ्यांना बंधन करणार. आम्ही आंदोलन करतोय, आम्ही आंदोलनाच्या नोटिसा दिल्या, तुम्हाला इथे सांगू इच्छितो 2 तारखेला उपस्थितीची नोटीस मी दिलेली आहे सगळ्या विभागीय कार्यालयाच्या समोर. मी कशासाठी दिली आहे, मी एक मुद्दे घेतलेले आहे, वर्गीने नोंदणी दिली असेल, वर्गीने मागणी केली असेल, दादारावने केली, सगळ्यांनी केलेली आहे. आपण लढतोय कोणासाठी करतोय, मुकेश पण लढतोय, हिरेन पण लढतोय, कोई खासदारांना घेऊन मंत्री महोदयांच्याकडे चर्चा करतोय, आपल्या सगळ्यांचा हेतू एक आहे, मग तो आपण सगळे वेगळे आणि अशा वेळेला आपण एकत्र येऊन लढलो तर ही वज्रगुण ही भूमिका आम्हाला करत नाही अशा काही प्रकार नाही. परंतु त्याच्यासाठी गायक एकत्र येण्याचा असेल तर त्याला कशा पद्धतीने चर्चा करायची, त्याला जर सगळ्यांनी जर चिवडा केला तर त्या चर्चेतून काही दिसत नव्हता. त्यामुळे निर्णय कोणीही लगेच घेऊ नका, चर्चा होऊ द्या, प्रत्येकाला आपली भूमिका मांडू द्या. मी माझी जशी भूमिका मांडतो तशी इतरांना भूमिका मांडू द्या, मुकेश असेल, हिरेन असेल, सगळ्यांनी बोलू द्या, प्रत्येक जण आपापली भूमिका मांडेल आणि ज्या त्याची भूमिका सगळ्यांना सर्वानुमते ठरेल. मी आम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय त्यांचा अजेंडा घ्यावा, त्यांनी अजूनही अजेंडा काय करा, त्याच्या प्रस्ताव इतर सांगितलं का नाही, तुमचा लॉंग टर्मचा लढा आणि शॉर्ट टर्मचा लढा हा ठाव. उद्या दिवाळी जवळ आली, लोकांची आत्महत्या होत आहेत, अपघात करते, आपल्याला झोपा लागत नाही, कोणाला वाटत असेल का आम्ही आई शाळा माझा धीर डोक्यातून काढून टाका. मी अक्षरशः राखी पौर्णिमेला 1 तास रडत होतो, 1 तास माझं लाईव्ह झाल्यानंतर येतो आयपीएन 18 नंतर माझ्या घरातली सगळे लोक विचारतो का रडत होतो, आम्हाला यातना होत नाही काय, आम्हाला यातना होतात म्हणून आम्ही ओरडतोय ना, आम्ही म्हणून तर लढतोय ना. परंतु याचा अर्थ आम्ही त्याला विचारलं तर लगेच आम्ही काम करून आमचा निषेध हा काय प्रकार आहे, असलं काहीतरी कोणीतरी खेळ करू नका. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती, जे काय करायचं विचार विनिमय होऊया, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बोला आणि त्यांनी जबाबदारी हे बोलावं हे करणं गरजेचं आहे आणि जे निर्णय होईल तो सर्वांनी मुक्त होईल, कोणाच्या एखादा निर्णय असणार नाही. या ठिकाणी मी सगळ्यांना जोर बनवून सांगतो. अरविंद धन्यवाद. जय देव. मला जे काय माझी भूमिका मांडायची ती मांडणारच आहे. मला काय झालं म्हणजे कुणाच्या दबावाखाली किंवा केवळ लोकप्रियतेसाठी करणार नाही, जे काही सरळ असेल ते मी बोलणार त्यांनी त्यांनी आपापली मत मांडायची मांडणार दबंग लोकप्रियता किंवा काहीतरी बोलायचंय म्हणून नाही. थोडासा सुरुवातीला वाद झाला
सहकार्य द्यायला तयार आहे आणि हे प्रत्येकाला जर वाटत असेल मी मोठा
आणि त्या पद्धतीने चालला तर आज जे काम मिळाले याच्याही पेक्षा आपण आपल्या हाल खराब होतो. म्हणून एकत्रित येणं हे खरोखरच जरुरी आहे. विलिनीकरण, वेतन आयोग या गोष्टी करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना आज आज सभेची पदाधिकारी करायची. फक्त आणि फक्त बघा संरक्षण येणाऱ्या काळातले खरोखर कायदे भयानक आहेत. तुम्हाला तर तुम्ही वाचा लेवला काम करताय तुम्हालाही ते माहिती. या ज्या सर्व गोष्टी आहेत ज्या कामगार विरोधात चाललेल्या आहेत त्यांना त्रास होतोय. 50%, 40%, 30% कामगार कर्मचारी कमी आहेत मेकॅनिक लाईन. जो काम एक जोडी शिफ्ट मध्ये तुम्हाला कल्पना असेल शिफ्ट चालवताना एक जोडी सुद्धा होत नाही दोन माणसाची. आणि काम हे प्रत्येक युवी हजार वेळेचा कारच काढायचं म्हणून दोघ जण लागतात. तो बाहेर काढता येत नाही आतमध्ये ढकालता येत. मशीन दिल्यात मशिनरी अशा आहेत की त्या रिपेअरिंगचे पैसे जात नाही. आज विनटरनं मशीन जेवढ्या आल्या सपोज आमच्या ठाणे डिव्हिजन मध्ये 8-9 युनिट 7-8 मशीन आहेत त्यातल्या 2-3 चालू आहे. कर्मचारी कमी असताना जर ह्या मशीन असल्या व्यवस्थित सुस्थितीतल्या त्यांचा त्रास कमी होईल. आता आत्महत्या फक्त पगार आणि फक्त पगारामुळे झालेली आहे. आज जर बघा सुस्थिती आज जे मराठी मांडलं संधी तुम्ही जे मागच्या ह्या कारभार देऊ केले जे कबूल केले ते जर केले मला तर टोटल माझे तर 22-25% किती होत आहे. कमीत कमी 20% जरी पदरात पडले तरी कमीत कमी आश्चर्य होणार आहे आत्महत्या बरोबर होतू शकतात. सांगितलं मग त्यांनी की हप्ते जे मिळतात आपल्याला शेवटचे राहिले 4-5 ते बंद जर झाले 5-7 रुपये कमी होतील. लोन तर मिळणार नाही पण आयत्याला आले करावं लागतील. आणि माझी पळकळीची विनंती आहे खरोखर मान्यता प्राप्त तुम्ही आहे तुम्ही बोलायची गरज असते ते आम्हीच बोलू. मान अपमान ही एक गोष्ट असते. तुम्ही बोलायची आवश्यकता नाही. तुम्ही मान्यता प्राप्त आहात तुम्ही मोठे भाऊ आहात त्या मोठ्यापणाने तेवढं काम करा. आणि खालच्या कार्यकर्त्यांना डेपो लेवल बसून प्रत्येक युनिटला खरं ठिकाण सांगा. तुम्ही खरं पाहिजे तर तुमच्या युनिटचा पत्र काढा त्यांना सांगा. प्रत्येक काम करताना घेऊन सगळ्यांना चाला. जर एक एक प्रतिनिधी गेला 5-6 युनिटचे जर 1-5 जण जर घुसले ना डेपो मॅनेजर पाहिजे तर आपण हे करू शकतो. होणारा प्रत्येक अन्याय थांबू शकतो. आज आपण मला बोलण्यासाठी ती संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि येणाऱ्या काळात आपण यांनी मांडलं भरपूर काही विजय पोटतिडकीने मांडले त्यांनी काय असं काही स्वतःच असं बोडं दांबडले अशातलं काय तर अशाच काही गोष्टींचा विचार करून जरी एखादा कोण असं जर साईडला जात असेल तर त्यालाही बरोबर घेऊन जे काय ठरवाल सर्वानुमते येणाऱ्या काळात दिवाळीच्या अगोदर खरोखर जे आहे ते निर्णय घ्या आणि सर्वांनी त्यांना साथ द्या. सगळ्यात मोठ म्हणजे मी म्हणते की शशांकराव साहेब आले आज प्रथम आले असेल मला त्यांनी केले त्यांचे खरोखरच आभार मानतो. साहेब आपल्याही डोक्यात काही कल्पना असतील काही विचार असतील आपल्याही काही या परीने जेवढं काही होईल जीएसटी कर्मचारी तुमच्या बीएसटीच्या कर्मचाऱ्यांनी आरामचे हाल खराब ज्यांना बघण्यासाठी सुद्धा कोणी डोंगूर बघायला मागत आमदार खासदार फक्त आपला उपयोग करून घेणार वापर करून घेणार. आज 1,10,000 कर्मचारी 1,10,000 कर्मचारी एवढं मोठी संस्था एकदा बघायला आली. सर्वांनी जर प्रयत्न केले मालकर साहेब साहेब सारखे सिनियर लोक आहेत सगळे माहिती आहे त्यांना परिस्थिती. प्रयत्न शील रहा निश्चित यश आपल्याला मिळेल एवढं बोलून मी थांबतो. निमंत्रक जाब्द आहे पंतप्रधान मी तुमच्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो. त्याने आपल्याला एकत्रित मित्र मी दुसरी गोष्ट मुंबई विभागाचा मी डिजिटल सिक्युरिटी डिझाईन युनियन 14-9 मीटर झालो. 8 तारखेला माझी उपवरची नोटीस आहे. कोणी 22 संघटनेने कोणी आमची बाजू आतापर्यंत घेतलेली नाही. 8 तारखेला लोक आमच्या 490 फायदे आहेत की आमच्या 17 जिल्ह्यातले लोक मुंबईला लिव्हिंग झालं जर्नी आमच्या इथं झालं लिव्हिंग तिकडे झालं त्याच्यामुळे त्या फायदे गेलेत नाही. तुम्ही कुणी आम्हाला सहकार्य केले नाही पहिली गोष्ट. मला तो मुद्दा तर आता इथं मांडायचा नाही आहे. पटमिन केस की ह्यांनी जे आता बोलवलं एस टी वाचवण्याकरता जे प्रयत्न करतात ना दॅट्स ऑल राईट.
आता आता इतकी खरं नाही, खाली पत्रक आलं आपल्याकडून नवीन सेंट्रल, त्यांचे मॅक्झिमम 20 वर्ष सर्व्हिस झाले, त्यांना ते आता परत ते आता नवीन त्याच्या फॉर्म्युला काढलं की त्यांना आता सर्व्हिस खंडित करून त्यांना आता परत रिटायरमेंटच्या बाबतीमध्ये त्यांचं म्हण त्यांची वाद असा झालाय 15 की 20 वर्ष माझी जर 20 वर्ष सेवा झाली असेल, ह्यांची 15 वर्ष झाली तर तू अजूनपर्यंत ह्यांना कुणाला माहिती आहे, मला काही माहित नाही, पण तुझे पण उद्या आमच्या प्लॅटफॉर्मवर येणार आहेत, काय ते रिटायर होणार आहे. 22 युनियन आतापर्यंत कोणी, मी 2009 रिटायर झालो 5व्या महिन्यात, आजपर्यंत मी डिव्हिजन सिक्रेटरी मुंबईचा, माझ्याकडे 1000 सभासद आहेत 700 रुपयाचे, आणि मी त्यांचं नेतृत्व करतोय. आज ह्या स्टेजला आमच्या वयोवृद्ध लोकांची कुणी बाजू घेतलेली नाहीये, तुम्ही समजून घ्या. टाटे साहेबांचा मित्र आहे, मी पूर्वी कामगार संघटनेचा भाग आहे, संपाचा 14 दिवस जयंता एकमेव तानाजी महाराजांचा रायगडचा आहे, अजूनपर्यंत मुंबईमध्ये मी राहतो. आमची तुम्ही कुणी बाजू दिली पहिली गोष्ट, त्यांनी ती बोलवलं, त्यांच्यावर त्यांचं स्वागत आहे. बऱ्याचशा लोकांची तुम्ही मी विनंत्या केल्या होत्या, शिवाय चव्हाण माझे मित्र होते खानाजी, त्यांना बोलो आमच्या पासून कुणी आमचं काही केलं नाही. पण आज मी काय आलो, मी या बिल्डिंगचा चिरा आहे, चिऱ्यावरती बिल्डिंग उभी राहते, आणि तो अरुण गवळीचा एकटा माणूस तो काय करणार, माझ्या अरुण गवळीचा इस्टिजा बँकेमध्ये खातं आहे लोकांचं 2003 साली. डॅडीने मी अजूनपर्यंत मित्र आणि रोज दोघांनं बोलतो, किंवा ते मला कळवलं पाहतं, भले मी छोटा माणूस होतो, तुम्ही आतापर्यंत आमच्या रिटायरमेंटची कुठेच तुम्ही काय दखल घेतली नाही. उद्या मी 8 तारखेला परत मी आणले नाही, मी फोटो बोलत नाही, मी जे पत्र पण आणलंय तुम्हाला दाखवाय ना, तर मी जे पत्र आणले त्यावर तुम्ही आमच्या काय केलं. आता मला संदीप शिंदेने मला एवढं सांगितलं, तुम्ही आम्हाला एकत्र आणलेत त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे, पण तुम्ही आमच्याकरता काही केलेलं नाही आहे. बघा आम्ही त्यांना पत्र किती आतापर्यंत, तर आम्ही 19 पत्र दिलेली आहेत मुंबई विभागाला, त्यांनी आमची पेन्शन चालू केली नाही, काही नाही, काही नाही, काही. मी ह्यांना परत मार्क काय देतो, तुम्ही आम्ही तर करू एसटी वाचवण्याचं काम पहिलं आमचं आहे, सरकारची भीती आम्हाला नाहीये, आम्ही लढणारे लोक आहोत, आम्ही रडणारे लोक नाही आहोत. हा मी एकटा जरी असलो तरी उद्या ज्याला तुम्ही मला घ्या बोललो काय शेवटी तुम्ही मॅरेज आणतो, तुमची मोठी एवढी माती होते त्या शरीराची, तसली अरे संपत्ती नाही, कसला अरे पैसा नाही, कोणी विचारतो तुम्हाला. एसटीचा हा धंदा 1 जून 1948 चालू झाला, आतापर्यंत ह्या गोष्टीला 75 वर्ष झाली. सरकार नेहमी म्हणतो आम्ही सरकार आपलं खरं करणार नाही, परंतु एसटी वाचवण्याकरता तुम्ही काहीतरी शरदचंद्र पवार सारख्या मंडळांनी तुम्ही भेटत आपले दांचे राजे, त्यांना आपली कथे सांगा, 1 लाख कामगारांच्या संसाराचं काय होईल, 1 लाख गुणिले 5 करायचं केलं तर 5 लाख कामगारांचे त्यांच्या ज्या लोक आहेत त्यांचं तुम्ही आतापर्यंत काय करणार. सरकार तिघांचं आहे, कुठे ती बाजू आमची घ्या. बघा बी एसटीला काल त्यांनी नवीन गाड्या दिलेल्या आहेत, त्यांनी बी आमच्याकडे तर 6 रुपयाची नवीन गाडी आलेली आहे, जिथे आमच्याकडे 4 गाड्या होत्या तिकडे 10 गाड्या केल्या, त्यात 21 माणसं बसतात, ते 7 रुपये, आम्ही 40 लोक जातो त्या गाडीमध्ये, 6 रुपये तिकीट द्यायचं, कंडक्टर गाडीला नाही. शिंदे साहेबांना असं वाटतं हा काय काय बोलतो, तुम्ही जे केलं ना तुम्हाला माझा 100% पाठिंबा आहे, पण तुम्ही मागे वळून नाही पाहिलं शिंदे साहेब काय त्यांचं काय परिस्थिती आहे. 22 वर्ष तुम्ही आम्हाला वापरून 44 वर्ष वापरले तरुणपणामध्ये, पोरबाळा आमच्याकडनं तुमच्याकडे झाली, तुमचा संसार केला, तुम्हाला भाजी भाकरी आम्ही दिली, आणि म्हातारपर्यंत तुम्ही आम्हाला सोडून दिलं रस्त्यावर, काय केलं तुम्ही सांगा ना, कोणी कोणत्या युनियनी काय केलं आतापर्यंत, कोणीच काय केलं नाही. म्हणून आम्ही आमच्या स्वतःच्या बरोबर लढायला आम्ही स्वतंत्र तयार केली येऊन घेऊ. बघा राज्य परिनियुक्त कर्मचारी संघटना महाराष्ट्र, त्याचा मी डिव्हिजन सेक्रेटरी गेली 12 वर्ष घेते, पण आता परत मी त्यांना सांगितलं 100% आमच्या लोकांचं तुम्ही काय केलं, तर हे कोण काय करणार हे मला चांगलं माहिती आहे, तो ह्याचा सब्जेक्ट नाहीच आहे. ज्यावेळी मी परत हे बोला 25 वर्ष मजदूर सभेला डिव्हिजन सेक्रेटरी होतो, सेक्रेटरी होतो, महाराष्ट्र उपाध्यक्ष सगळं काय मी केलंय, तुम्ही असं बघायला पाहिजे होतं. तुम्ही माझ्या भावासारखे होते, आपण एकत्र का आलोय, कुणाची जात पात धर्म वर्ण कुणाच्या कुणी शिक्का मारला, आपण सगळे कामगार म्हणून आलोय, काय आणलं तर मुंबईला काहीच नव्हतं आलो, मॅट्रिक झालो एसटीमध्ये कल्याण डेपोला कंडक्टर म्हणून लागलो, नंतर दादर रेषा पुणे ओलवलं, आमच्या 15 मिनिटाचा गाड्या आहेत, आम्ही 1982 तो धंदा चालू केला, एशियाचं काम संपलं दिल्लीचं, आम्ही या गाड्या आणल्या 30 रुपये तिकीट होते आपण तांडे साहेब आणि संदीप शिंदे साहेब. मी राज्य परिनियुक्त कर्मचारी संघटनेच्या वतीने तुमचं मी अभिनंदन करतो, पण तुम्ही एखादा मुद्दा पण नाही, मध्ये तुमची भेट झाली होती सह्याद्री, मी तुम्हाला फोन पण केला होता. आज संदीप शिंदेना मी कोजागिरी पौर्णिमा त्यांना मी हा संदेश पाठवला, त्यांनी मला काही कळवलं नाही, पण मी त्या संदेश का मी जागा आहे, भले मी एकटाच आहे, रात्र वैर्याची आहे, तू जागते रहो. रायगडमध्ये ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज होते त्यावेळी आज सांगितलं होतं कोजागिरीच्या दिवशी जागते रहो, ते राजे आपली जागा होती 12 वाजता रात्री. परिस्थिती अशी आहे, तुम्ही काही घाळजी करू नका, बचेंगे तो और भी लड़ेंगे.
आपण लढणारे लोक हे सगळी मंडळी आज उद्या तुमच्या बरोबर येणार आहे आणि हे आले ना तर एसटी तुम्हाला दिसणार आहे ना तर ही लाल परी जागा भरोसा नाही आहे. अरे काही म्हणो सर्वांना एसटीची गरज आहे. आमच्या शाळेच्या मुलांना गरज आहे, शिक्षकांना गरज आहे, सरकारला गरज आहे. 17% आपण 17.5% एकमेव असा शेट आहे करून 17.5% व्याज आपल्याला तो आपल्याकडे इंटरेस्ट घेतो टॅक्स ठेवतो आपल्याकडे. बाकी कोणत्या कंपनीचे लोक आहे कोण बिरला पण देत नाही टाटा देत रिलायन्स कोण देत नाही. एसटी 17.5% देते तुला टॅक्स म्हणजे 100 रुपये 17.5 रुपये पहिले तुम्ही आमच्याकडे काढून घेत आहे. काव शिंदेना बोलूयात आपण एसटीच्या अधिकाऱ्यांचं काय विचारत नाही किती चांगले झाले लोकांचे एसटीमध्ये. आता त्यांनी काय केलं डबल अधिकारी नेमले परत जे लोक रिटायर झाले त्या लोकांना परत हे कामावर घेतले आणि त्या मंडळाने पण एसटीची वाट लावली असे लोक ह्यांनी परत घेतले आणि त्यांची पण ह्यांनी वाट लावली. मला नाव कोणाचं घ्यायचं नाहीये. माझ्या अंगा शहर उभं राहतं का एसटी उद्या गेली त्या लोकांचं काय 5 लाख आमचे जे आता सभासद महाराष्ट्राचे त्यांचं काय म्हणणार आहे. बघा मी तुम्हाला आई भवनची शपथ घेऊन सांगतो तुम्ही शिवसेनेच्या मागे उभे ना. उद्या जर एसटी जर गेली आणि सरकारचा निर्णय झाला तर 1 मिनिटात गिरणी कामगार होईल. गिरणी कामगारचा संभ्रम असाच झाला 10 जानेवारी 1982 मी मुंबईमध्ये होतो. 1 मिनिटात 64 गिरण्या आमच्या बंद झाल्या मुंबईच्या. सगळे जे सकाळचे आमचे भोंगे व्हायचे 1 मिनिटात बंद. 36 जिल्ह्यामध्ये एसटी जर वाचवायची असेल तुम्हाला मी आता माझा पुरावा दिला मी कोणा हा लेखी पत्र आहे आणि मी आता परत उद्या त्याला परवाशी भेटलो मी परब साहेबांना परब साहेब तुम्ही आमच्या लोकांचे 729 रुपये द्या ना कशाला आमच्या घरी वाटे घेऊ तुम्ही कराराचे. तर तुम्हाला माझा संपूर्ण पाठिंबा आहे ह्या विनियनच्या वतीने आणि अरुण गवळीचा जनरल सेक्रेटरी म्हणून देखील पाठिंबा आहे. तुम्ही मला बोलवा रात्री 12 वाजता बोलवा मी यायला तयार आहे. जय शंभूनारायण. मी प्रामुख्यानं 2 गोष्टी म्हणेल. नंतर आमच्या आमदार सेनेची भूमिका उपयोगी शकते. सर्वात महत्वाचं की यापूर्वी आपण 4 वेळा माननीय पवारसाहेबांना भेटलेलं त्यांच्याकडे आज पवारसाहेबांची काय इथे महत्व आहे हे सर्वांनाच माहीत आहे हे जरूर सांगावं लागतं. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे की एसटी कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांकडे सर्व वेतन भत्ते द्यायचे. आपण हीच बाब जर त्यांच्याकडे जाऊन 4 वेळा दिली जर करून घेतली असती हा प्रसंग आला असता कदाचित. दुसरी गोष्ट आज जो काही इथे निर्णय होईल कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आपण सर्व एकत्रित आलेलो आहोत. जो काही निर्णय होईल त्याचा एक अजेंडा तयार करा सर्वांना द्या की त्या सर्व गोष्टीवर सर्व लोक एकत्रित आले पाहिजे मग त्याच्यामध्ये काही फाटे फुटले नाही पाहिजेत. आणि ती लेखी करा आणि ज्या ज्या युनियनचे जे काही अध्यक्ष असतील त्यांना द्या दे. त्याच्यानंतर आपण पुन्हा एक उद्या घ्या मिटिंग परवा घ्या मिटिंग पण कमीत कमी याचा एक अजेंडा ठरवा की आपल्याला कुठल्या गोष्टीवर आपण काय. अनेक गोष्टी आहेत सध्या तर महत्वाची जी आहे किंवा आता काय निर्णय घ्यायचा सध्या युनियन म्हणून कामगार सेना म्हणून आमची काय भूमिका असेल आमचं पूर्ण जीवन पोकळे जे आहे ते मी शकत बोला सर्व माझे सहकारी संघटना प्रतिनिधी सर्वांचं मी त्या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे संदीप शिंदे जे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राची कामगार सेनेचे त्यांनी म्हणा सर्वांना एकत्र या ठिकाणी बोलवलं त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने एसटीतील तमाम कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना सोयी आणि सुविधा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेची स्थापना सन्माननीय श्री सुभाष देसाई साहेब आणि श्री अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. आज या ठिकाणी आम्ही का उपस्थित आहोत तर जे
आत्महत्या सत्र चालू आहे तर ते कुठेतरी थांबावं आणि कर्मचाऱ्यांना न्याय हक्काचं काहीतरी त्यांच्या कर्जात पडावं त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी हजर आहोत. ही माझी भूमिका त्या ठिकाणी मी एसटीएटी कामगारांची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करतो. आता कर्मचाऱ्यांना आतापर्यंतचे जे करार झाले आणि त्या करारामध्ये काय काय झालं, कर्मचाऱ्यांचं वेतन मुळात कमी का आहे आणि या कमी वेतनाला प्रत्यक्ष कोण जबाबदार आहे याची पण चर्चा या ठिकाणी व्हायला पाहिजे. आपला जो 96-2000 जो करार होता तो 1998 तरी झाला युती सरकारच्या काळात. 99 झाला तो जवळपास 72 कोटीचा करार झाला. त्यावेळी माननीय मुख्यमंत्री नारायणराव राणे होते आणि तो 4 वर्षाचा करार तो 350-400 कोटी पर्यंत गेला. त्यानंतरचा जो 2000, 2004, 2008 हा जो 8 वर्षाचा मोठा स्पॅन आहे त्या स्पॅनमध्ये करार झालाच नाही. फक्त त्या 8 वर्षामध्ये फक्त भत्ते लागू केले 350-400 आणि ते करारची मुदत संपल्यानंतर तेही काढून घेण्यात आले. त्याच्यामुळे हा कर्मचारी एसटीचा फार मागे राहिला. त्याची जबाबदारी आता कोणी घ्यावी ते तुम्हाला माहितीच आहे कोणी केला करार, तर त्याच्यावर मला जास्त भाष्य करायचं नाही. आता वेतन आयोग आपण आता बोलतोय 7वा वेतन आयोग द्या, तर वेतन आयोगाची संकल्पना ही त्यावेळीच झाली होती 1996-2000 करारामध्ये. पण 10 वर्षाचा वेतन आयोग आणि त्या वेतन आयोगामध्ये आपल्याला 2.5 करार होतील आपले, हा उद्देश डोळ्यासमोर आपण तो करार ते वेतन आयोग आपण नाकारला. पण आतापर्यंत आपण वेतन आयोग आपल्याला लागूच झाला नाही आणि आता आपण परत वेतन आयोग अशी आपण ओरड करतोय. ठीक आहे, त्याचा काय आमचा काय त्याला विरोध नाही आहे. आता जो करार झाला म्हणजे वेतन वाढ झालेली आहे ती पण रावते साहेबांनी जाहीर केल्यामुळे काही प्रमाणात आपल्या महामंडळातील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालेला. 2019 जुलै पासून आपल्याला डीए मिळालेला नाही. राज्य शासनाला आता 28% 1 जुलै पासून लागू केलेला आहे आणि आपल्याला फक्त 12% म्हणजे 16% जवळजवळ आता गॅप राहिलेला आहे आपल्याला. त्याचप्रमाणे 1% वेतनवाढ 8-16-24 या स्पॅनमध्ये आपल्याला घरभाडे भत्ता हा देखील थकीत राहिलेला आहे. सध्या आता दिवाळी तोंडावर राहिले, कर्मचाऱ्यांना काही नाही काहीतरी आपल्या फर्जी पडावं असं प्रत्येक कर्मचाऱ्याला वाटतंय. तर विलीनीकरणाचा मुद्दा हा जो आहे तो जरा तुर्तास बाजूला करून जे आता आपल्याला जे थकीत राहिलेलं आहे महागाई भत्ता म्हणा घरभाडे भत्ता म्हणा किंवा वार्षिक योजनेचा 1% म्हणा त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा प्रयत्न करायला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. तर पहिल्यांदा त्यासाठी आपण प्रयत्न करू आणि मळकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे काय ठरेल ते एकत्रित एकमताने ठरवा आणि नंतर निर्णय घ्या म्हणजे बाहेर गेल्यानंतर वेगळं आणि आता इथं चर्चा वेगळी असं काही करू नका. धन्यवाद. आज या अध्यक्षांनी कृती समितीची बैठक आयोजित केली. त्याकरता सर्वप्रथम स्वागत करतो. त्याचप्रमाणे हा हॉल जो उपलब्ध करून दिलेला आहे यांनी दिलीप दादा दत्ता यांच्या माध्यमातून हा हॉल आपल्याला उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा आभार मानतो आणि त्या ठिकाणी उपस्थित सर्व माझे कामगार संघटनांचे प्रतिनिधी काही महिला सुद्धा होत्या मगाशी दिसले त्या सर्वांचं मी आभार मानतो. आपण जे एकत्रित आलो ते फार महत्वाचा विषय घेऊन आलेलो
आहे या ठिकाणी जर आपण त्या पद्धतीने जर विचार केला तर आपला हा संदेश जो कामगार आहे 1 लाख कर्मचारी जे आहेत त्यापर्यंत जाणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण विचार करून महत्वाचे मुद्दे जे आहेत ते एका वेळेस सर्व मुद्दे डिटेल मध्ये जाऊन काही फायदा नाही, ठळक ठळक मुद्द्यावरती आपण जोर दिला पाहिजे आणि ते जर आपण निकाली काढलं आणि संयुक्तरित्या याची जर निर्णय घेतला तर तुमची आमची कला कुशलता जी आहे कामगारांमध्ये नेतृत्व करण्याची ते जनतेला सुद्धा दिसेल, समाजाला सुद्धा दिसेल आणि कामगार तर आहेत आणि आतापर्यंत ज्या काही भावना व्यक्त केलेल्या आहेत कामगारांनी त्या भावनांची मी सहमत आहे आणि कृती समिती सुद्धा सहमत होईल, कारण त्यांच्या जे काही 25 लोक मरण पावले 306 लोक मरण पावले हे कोण आहे, तुमच्या आमच्या या एसटीच्या परिवारातील सदस्य आहे, ते गमावल्यामुळे दुःख त्यांच्यासोबत आपल्याला सर्वांना सुद्धा आहे, वेगळं सांगायची गरज नाही. माझं एक ठळक मी 2-3 विषय सांगतो, जसं कराडांनी जे गोष्ट बोलली खूप डिटेल जाण्यात उपयोग होणार नाही आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथमत आपल्या कृती समिती फंक्शनिंग करण्याकरता सुरुवात झाली पाहिजे, कोणाच्या सैनिक पत्र पाठवून की सर्वांनी पत्र व्यवहार करायचे हे बरोबर नाही, त्याकरता एक कृती समितीचे 5 लोकांची एक समिती तयार करा, फंक्शनिंग चालू करण्याकरता लीगल साईड करता आवश्यक आहे, तरच आपल्याला पुढे जाता येईल. दुसरा विषय जो आता आपल्याला देयक जे आहे आपल्याला मिळायला पाहिजे त्याचं खूप सविस्तर खूप आहे, तर त्याकरता म्हणून पहिल्यांदा आपल्या या पत्रावरती ते लेखी स्वरूपामध्ये प्रशासनाला शासनाला देऊन आपल्याला त्यांच्याकडे मांडणी करणं आवश्यक आहे. सायमल्टेनियसली आपल्याला हा उद्योग भविष्याच्या दृष्टीकोन आज एकत्रित आलो आहोत हा संदेश फार मोठा आहे भविष्याकरता म्हणून आपल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आणि राज्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा, त्यासाठी भविष्यामध्ये ही एसटी महामंडळ शासनामध्ये विलीन करा हा जो आतापर्यंतचा जो आलेला आहे हा आपल्याला ती सायमल्टेनियसली रेटायला हरकत नाही, निर्णय कधी होईल कधी काय होईल सांगता येत नाही आपल्याला, पण आपले प्रयत्न असायला हरकत नाही, कारण आज आपल्या कामगारांची नोकरीची शाश्वती राहिली जॉब सिक्युरिटी राहिलेली नाही आहे. आपण किती दिवसपर्यंत असेल सर्व करणार, मी सुद्धा रिटायर झाल्यानंतर मला काय मिळालं 36 वर्षाची सेवा केल्यानंतर, आमची मुलं काय म्हणतात, आमची मुलं मोठ्या मोठ्या पदावर आहेत, परंतु आमची काय होती कोणत्या परिस्थितीतून निघून आम्ही शिक्षण शिकवलं त्यांना, त्यात विचार करणं सर्वांनी आवश्यक आहे. त्यासाठी म्हणून त्यांचं भविष्य आज असलेल्या सेवेमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांचं भविष्याचा त्याच्या परिवाराचा आणि या देशाच्या विकासाचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आपल्याला, यासाठी हा जो एक विषय जो ठेवलेला आहे काही बंधूंनी सनीच्या बंधूंनी म्हटलंय की त्याला आताच काय आपण काही हे करायचं नाही, सरकार आहे म्हणून आपलं म्हणायचं नाही, हा कामगार आणि एसटी हे आपलं आहे पहिल्यांदा आणि आपल्या भरोश्यावरती सुद्धा सरकार आहे, आपण सुद्धा यांच्या विरोधामध्ये गेलो तर यांचे सुद्धा मुश्किल होते, पण तो विषय नाही इथे, परंतु आपल्या हिताकरता म्हणून आपल्याला आपलं मत मानणं काही गैर नाही, शासनाकडे निर्णय कधी होईल तो भाग पुढचा येईल भविष्यामध्ये. त्यासाठी माझं एवढंच एक दोनच विषय महत्वाचे आहेत, आपण या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, मी सर्व कामगारांच्या ज्या भावना आता व्यक्त झालेल्या आहेत त्यांच्याशी मी सहमत आहे, धन्यवाद. बोला भांडा, अरे काय तुम्हाला काय सांगायला लागते मोठा कामगार असोसिएशन महाराष्ट्र आमच्या संघटनेची जी भूमिका आहे आपण योगायोगानं ज्या कामगार भवन मध्ये बसलेलो आहे त्याच्या बाजूलाच गिरणी कामगार क्रीडा भवन आहे. आपण जर आज काही ठोस निर्णय घेतला नाही तर आपली सुद्धा स्थिती गिरणी कामगार संघटनेची नक्की होईल, त्यामुळे आज हा योग खूप दिवसांनी आला की 22 संघटना एकत्र येत आहेत आणि या बैठकीमध्ये पूर्ण महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांचं लक्ष आहे. 22 आहेत का? आहे असं समज गटामध्ये आहे तरी. आणि या बैठकीमध्ये वरिष्ठ जे पदाधिकारी किंवा जे संघटना आहेत मान्यतापूर म्हणजे कोठाड्या त्या सुद्धा आहेत, त्यानिमित्ताने यामध्ये या बैठकीत काहीतरी ठोस निर्णय झाला पाहिजे. मला असं वाटतं की दोन प्रकारच्या गोष्टी आपण ठरवल्या पाहिजे, एक तर शॉर्ट टर्म म्हणजे आता दिवाळीपर्यंतच्या काही गोष्टी ज्या आता तातडीने करायच्या आहेत आणि काही लॉंग टर्म त्याच्यामध्ये मतभेद असू शकतो काही जणांचा किंवा वेतन आयोग काय पाहिजे सरकारमध्ये विलीनीकरण पाहिजे. आमच्या संघटनेची इच्छा अशी आहे की सगळ्यांनी विलीनीकरणासाठी प्रयत्न करावा, शासनामध्ये विलीन झाल्यावर बाकीचे सगळे प्रश्न
बरेचसे त्याच्यामध्ये आपले सुटून जाते. म्हणजे काही आमच्या काही मित्रांची इच्छा आहे की मान्यता प्राप्तीची मान्यता जावी, तोही या निमित्ताने त्यांची इच्छा पूर्ण होईल. आम्ही पूर्ण करत तयार आहोत. राज्य सरकारचे कर्मचारी झालं मान्यता गेली तर चालेल ना आम्हाला. त्यांची तयारी आहे मान्यता. आणि बरं का राजूभाऊ, अजून सांगतो, मान्यतेसाठी जोपर्यंत हे म्हणत त्यांना संप मिटव तोपर्यंत संप करायला सुद्धा तयार आहोत. सगळ्यांच्या साक्षीने मान्यता विलीनीकरणासाठी संदीपजी आपला शब्द देत आहेत. ठीक आहे, मतभेद यात असू शकतात, बाकीच्या संघटनेचं वेगळं मत असेल विलीनीकरणा बाबतीत किंवा सातवेतन आयोग पदनिहाय वेतन श्रेण्यासह सातवेतन आयोग द्यावा असे मतभेद प्रत्येकाचे असू शकते. पण ही वेळ आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि या संधीचा सगळ्यांनी फायदा घ्यावा. आणि कमीत कमी दोन टप्प्याचं आंदोलन म्हणा किंवा काही डिसिजन यावेळेस केले पाहिजे, एक शॉर्ट टर्म आणि एक लॉंग टर्म. हे दादा प्लीज बोलू नको, प्लीज विनंती आहे, तुला हात धरून विनंती आहे. मला निमंत्रण दिलं होतं, जर मी चुकीचा असेल तर मला बोलू देऊ. निमंत्रण दिले तुम्ही या आणि मत म्हणा. कोणी निमंत्रण दिलं? मी नाव तेच सांगतो. सांगा ना. मला मान्यता प्राप्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निमंत्रण. कुठल्या पदाधिकाऱ्यांनी? ठाकरे साहेबांनी दिलं, संदीप शिंदेनी दिलं. तुम्ही कुठल्या संघटनेचे पदाधिकारी आहात? माझं एकच आहे का, तुम्ही कुठल्या संघटनेचे पदाधिकारी आहात? बरोबर, तुमचे नेते इथे असताना तुम्ही त्यांना विचारलं का बोलताना? तुम्ही विचारलं का रेडकरांना, आरोकरांना? बरोबर साहेब, प्रत्येकाने पाळली पाहिजे या मतदारसंघात. साहेब बोला बोला. हजूर कामगार अजूनही एकत्र आहे, परंतु आज एक वेगळं चित्र समोर दिसतंय. त्यात सर्व संघटना एकत्रितरित्या आलेल्या आहेत. काहीतरी आपण त्यावर ठोस निर्णय घेण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आपल्याकडं प्रामुख्याने दोन आजित आहे की आपला डीए एचआरए आणि वार्षिक वेतनवाढ याचा एक रकमी आपल्याला थकबाकीसह सर्व मिळालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विलीनीकरण. आमची संघटना ही विलीनीकरणासाठी सुरुवातीपासून 2016 पासून लढा देत आहे. सुरुवातीला आम्हाला लोकांनी हसू दिलं की विलीनीकरण हे शक्य नाही, परंतु आज मला आनंद वाटतोय की सर्व संघटना विलीनीकरणाशी सहमत आहे. काही नाही येत काही विलीनीकरण आपण का मागतोय. 2000 आणि 2008 मधला जो गॅप झालेला आहे, 2000 ते 2008 पर्यंत जो गॅप आहे, तो कुठलाही करार केला तर पूर्ण होणार. त्यामुळे आपल्याला एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन भत्ते सोयी सवलती देऊन एसटी जे राज्य शासनात विलीनीकरण करावे लागेल. आणि जर एस टी जे राज्य शासनात विलीनीकरण केले तरच आपले म्हणजे जे प्रश्न आहेत ते आपल्या जवळजवळ मिटण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज जी आपण मिटिंग बोलवली एकत्र याच्यासाठी की हे सर्वांनी मिळून सोडायचं, श्रेय वाचन घेता सर्वांनी मिळून सोडून एक कृती समिती बनवली. मागच्या वेळेस याच्या आधी 2-3 बैठका झाल्या आपल्या, एक मुंबई सेंटरला झाली, एक तळेगावला झाली, परंतु त्या दोन्ही मिटिंगामध्ये कुठल्याही प्रकारचा मान्यता प्राप्ती अजिंठा न दिल्यामुळे काही संघटना आल्या नाही. आजही अजूनपर्यंत त्यांनी अजिंठा दिलं नाही किंवा विषय काय आहे ते आपल्याला कुठल्या विषयावर बोलायचंय
अजूनही विषय निश्चित केलेला नाही. तर सुरुवातीपासून तुम्हाला सुरुवातीला लोकांनी सांगितलं होतं कुठला तरी विषय म्हणा. आपल्याला आपले 1,00,000 कर्मचारी जे आहेत ते आपले ठेव म्हणजे विचार ऐकताय, परंतु अजूनही आपण आपला ठोस निर्णय सांगितलेला नाही. आज आपल्याला या मीटिंग द्वारे जो काही ठोस निर्णय बाहेर सांगत आहे त्यासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत. आमच्या संघटनेच्या माध्यमातून असं म्हणणं आहे की पहिले आपले 3 ज्या गोष्टी आहेत त्यासाठी आपण या 30 तारखेच्या सर्व संघटना प्रतिनिधी मिळून म्हणजे अध्यक्ष सेक्रेटरी यांनी एक संयुक्त कृती समिती मार्फत पत्र द्यावे. पत्र लिहून 28 तारखेपर्यंत एक उपोषण करावं आझाद मैदानावर. हे जर प्रश्न आपल्याला नाही सुटले तर त्या उपोषण नोटीस मध्ये पुढे 4 तारखेला बंदची हाक द्यावी. बंदची हाक द्यावी म्हणजे आपण बंद करणार असं नाही, परंतु एक दहशत निर्माण करावी. जोपर्यंत आपली दहशत निर्माण होणार नाही, आज आपण एकत्र आलेलो जर बाहेर मेसेज गेला ही एक प्रकारची दहशत निर्माण होईल. आणि ही जर दहशत निर्माण झाली नाही तर आपण एक संयुक्त कृती समितीचा कुठल्याही प्रकारचा म्हणजे बाहेर मेसेज संयुक्त कृती समितीकडून आपण जो आलेलो आहे कुठला निर्णय घेणार काय येणार हे आज ठरलं पाहिजे. आणि आज जर ठरलं नाही तर उद्या आमची संघटना जो काही निर्णय आहे तो आम्ही डिक्लेअर करू. तरी माझी सर्वांना आज सर्व संघटनेच्या प्रतिनिधींना विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून बसून 2 गोष्टीबद्दल निर्णय घ्यावा. सगळ्यात पहिले आज महत्वाचा प्रश्न आहे ज्या 26 कर्मचाऱ्यांची आत्महत्या झाल्या त्याला जबाबदार प्रशासन आहे. तेवढेच आपण संघटना प्रतिनिधी जबाबदार आहोत. आज आपल्याला लाल वाटते जन्मांसात कामदारामध्ये फिरायला. आपण ग्राउंड लेवलचे लोक आहे, परंतु तरी सुद्धा आपल्याला का आत्महत्या झाल्या याच्याबद्दल म्हणजे तोंड दाखवायला जाणार नाही कर्मचारी. आज आपल्याला प्रतिनिधी म्हणून लोक विचारतात की का कशामुळे आत्महत्या झाली तुमच्या कामगारांची. आणि राहिला प्रश्न कामगारांचा संप करायचा, संप कामगार तुम्हाला आम्हाला विचारून करतात. आज अकोल्यामध्ये संप झाला परवा 2 दिवसापूर्वी. तुम्हाला कुठल्याही संघटनेला त्यांनी विचारलं नाही की संप करायचा का म्हणून. एकाही संघटनेला विचारलं नाही त्यांनी. त्यांनी संप केला 1 दिवसाचा होईना त्यांनी संप केला. तो संप बेकायदेशीर झाला. अजून काही गोष्टी झाल्या त्या झाल्या, परंतु आज कामगारांची ताकद आपण एकत्र नाही म्हणून कामगार एकत्र येऊन ते लढू राहिले. त्यासाठी आपण एकत्र येऊन काहीतरी एक वेगळा मेसेज बाहेर लावलेला पाहिजे आणि तो एकच मेसेज केला पाहिजे, तो सर्वांनी केला पाहिजे. त्यासाठी माझी सर्वांना विनंती आहे की आपापसातला श्रेयवाद विसरा, आपापसातले आपले श्रेयवाद करा की मी यांना भेटलो, मी त्यांना भेटलो, मी यांना भेटलो तर आतमध्ये काही तब्येत विचारायला गेलो होता का कशाला गेलो आम्हाला माहित नाही. परंतु बाहेर येऊन तुम्ही वेगळं सांगायचं की आम्ही ह्यांची भेट घेतली त्यांची भेटली हे सगळं बंद करा. आणि आता संयुक्त कृती समिती मार्फत जे काही तुम्ही कमिटी नेमायची त्या कमिटी मार्फत भेटा, तोच निर्णय आपला अंतिम राहील. एवढंच बोलतोय मी. आणि याप्रमाणे जर करायचं असेल तर आज निर्णय ठरवा, नसता आमचा उद्या निर्णय संध्याकाळी 4 वाजता जाहीर होणार. धन्यवाद. मला मीटिंगला बोलवल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. भाजप विकास आघाडी आज एकत्र आहे. सशांतजी बोला तर तुम्ही काय आम्ही काय केलं हे नका बोलू. आपल्याला काय करायचं एवढंच बोल. कारण आपल्याला कसं आहे प्रत्येक आपलं हे असं हे नका सांगू फक्त की तुमकडे आपल्याला कृती समिती तर्फे काय करायचे एवढं बोल. पुढचं म्हणजे आपण मीटिंग कशासाठी बोलवली आपल्याला काय करायचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील 1,00,000 कामगारांचं नेतृत्व करणाऱ्या सर्व श्रमिक संघटनांची आज संयुक्त कृती समिती या नावाने बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीकरिता एसटी महामंडळाच्या कागदपत्रावर असलेल्या जरी 22 संघटना असतील
तरी प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या सर्व संघटना आज उपस्थित झालेल्या आहेत। अशीच बैठक यापूर्वी सुद्धा दोनदा आयोजित करण्यात आलेली होती। त्या दोन्ही बैठकांना महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक संघटनेचे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्या कारणाने आणि त्याचबरोबर बैठकीचं निमंत्रण आदल्या दिवशी 13-14 घंट्याच्या पूर्वी फक्त दिलं असल्या कारणाने बैठकीला उपस्थित राहू शकलेलो नव्हतो। परंतु शेवटी बैठक होण्यापेक्षा बैठकीतून निर्णय होणं, कारण बैठकांचा सत्र गेल्या वर्षानुवर्ष सुरू आहे, परंतु अपेक्षित निर्णय होणं ही काळाची गरज आहे। आणि म्हणून आज या बैठकीकरता जो 1,00,000 कामगार आज राज्यभर निर्णयाची वाट पाहतोय, त्या निर्णयाच्या अनुषंगाने उपस्थित राहणं माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला आवश्यक आहे म्हणून उपस्थित झालेलं। आणि हे करता असताना या अनेकांनी आपली मतं मांडली, आगामी भूमिका काय केलं पाहिजे याही मांडल्या, परंतु ही बैठक मुळातच एसटी महामंडळातल्या 25 आत्महत्या झालेल्या आहेत आणि त्याची तीव्रता किती मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे ती कमी झाली पाहिजे किंबहुना ती थांबली पाहिजे। त्याचबरोबर मान्यताप्राप्त कामगार संघटनेवर कामगारांचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे। मी काल रात्री सांगलीला होतो आणि सांगितल्या 55 लोकांची एक बातमी सकाळ पेपरमध्ये वाचली, 55 लोकांनी राजीनामे दिले, बातमी वाचली, सांगितली काय झालं प्रत्यक्षात नाही बोललो, फक्त बातमी वाचली। आणि त्याचबरोबर आज जगाच्या पाठीवर समाज माध्यमाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून मुठीत जनसंभावनेची ताकद व्हॉट्सअपवर आलेली आहे आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्व छंद आहेत, व्हॉट्सअपवर येणारे खूप बहादूर आणि मर्द आहेत। दुर्दैवाने हे मला बोलावं लागतं, कारण मी सुद्धा एका एसटी कर्मचारी होतो आणि एसटी कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करता करता माझा सुद्धा बळी गेलाय, परंतु त्या बळी गेल्याची मला पर्वा नाहीये। पण जो रेकमेंडर समोर उभा राहू शकत नाही, जो एटीएस पुढे जाऊन रजा घेऊ शकत नाही, तो म्हणतो की सगळ्या संघटना कामाच्या नाही, एक संघटना कामाची नाही, सगळ्या संघटना बोगस आहे। नेते नामर्द आहे। आणि आताच माझे काही मित्र सभागृहातून बाहेर जाताना घोषणा करून गेल्या की 1 तारखेपासून एकही संघटना ठेवायची नाही। काही हरकत नाही, संघटना नाही राहिल्या तर मला तर व्यक्तिगतरित्या असं वाटतं की एकही संघटना नाही राहिली तर काही हरकत नाही। आपण हे ऐकण्यासाठी एक मिनिट साहेब सांगतो ना, नाही हे दोन गोष्टी हे सगळं आवश्यक आहे, कारण हे सगळं गोष्टी बोलल्या नाहीत तर पुढची लढाई होणार नाही। तर हे का होतंय, तर हे काय, ह्याची कारण काय, याची कारण अशी आहेत की हे सगळं का घडले हे आमचे मित्र ओपळे साहेबांनी सांगितलं, त्याचा धागा धरून मी फक्त हे बोलतो, कारण विश्लेषण करणं गरज आहे, त्याचा धसा मा करायला काही वेळ लागणार नाही, ठीक आहे ना। कारण काय होतं की बऱ्याचदा आम्ही आमचं प्रखर मत मांडतो असताना, नंतर मी बोलेन, प्रखर मत मांडत असताना की अशा गोष्टी घडतात। आणि ही जी वेळ आली आज, ही वेळ केवळ आणि केवळ पगार कमी आहेत। का कमी झाले, कशा कशा पद्धतीने कमी झाले, आमचे उपलजींनी सांगितलं की कशा कशा अनुक्रम सांगितला त्याच, आणि म्हणून की कमी पगार झाले आणि कमी पगारात कामगारांच्या मूलभूत गरजा भागवता येत नाही, यात ओव्हरटाईम बंद झाले, लोकांनी कर्ज कशाच्या भरोशावर काढलं की ओव्हरटाईम मिळतो, ओव्हरटाईम मध्ये जरी घर चालेल आपल्या एवढा कर्जाचा हप्ता जो आहे तो पगारातून कापला तर आपण ओव्हरटाईम करतो, तो ओव्हरटाईम मधून आपल्याला ते आपलं घर भागवता येईल ही त्याची अपेक्षा होती। कर्ज काढलं, बँकेचं कर्ज काढलं, सोसायटीचं कर्ज काढलं, सगळे कर्ज घेऊन
कर्ज बाजार एसटी कामगार झाला, कर्ज काढण्याचं काय कोणी हौशीने कर्ज काढलेलं नाही, तर त्याच्या मूलभूत गरजा भागवणं शक्य नसल्यामुळे आणि कमी पगार असल्यामुळे कर्ज काढावं लागलं आणि म्हणून दुर्दैवानं कमी पगारामुळे आत्महत्या घडलेली आहे. हे त्या आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या शिस्त लिहून ठेवलेलं आहे. सगळे करार झाले, आमचे जुने सगळे होते, राष्ट्रीय संघटनेचे सरचिटणीस सुनीलजी निर्भवणे, आमचे भालेराव साहेब एमएमकेचे अध्यक्ष आणि बऱ्याच जणांनी मतं मांडली. मग ड्रायव्हर कंडक्टर युनियन सरचिटणीस यांनी मतं मांडली की हे असं झालंय की ज्या ज्या वेळेस कृती समिती होती तेव्हा कामगारांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश होतो, तेव्हा कृती समिती होती. आक्रोश कमी झाला की कृती समिती बंद, कृती समितीची काही गरज नाही. आक्रोश झाला, असंतोष झाला की कृती समिती, आक्रोश संपला की कृती समिती संपली. आणि आमच्या कास्ट्राईबच्या आता आम्ही 2009 आलो म्हणून 2009 अगोदरच्या काही इतिहास माहित नव्हता, त्यांनी इतिहास सांगताना सांगितलं की ज्या जेव्हा कृती समिती झाली त्या त्यावेळेस विश्वासघात झालेला, त्या त्यावेळेस चर्चा जेव्हा होते तेव्हा रिकॉग्नाइज युनियन बरोबर झाली आणि आम्हाला विश्वासात घेतलं नाही किंवा आम्हाला हे झालं आमच्या काय पदरात पडलं किंवा कामगारांच्या काय पदरात पडलं असं त्यांनी मत मांडलं. एकीकडे त्यांची भूमिका मांडली, दुसऱ्यांनी कमी पगाराची सांगितलं की 96 ते 2000 करारात काय झालं, तो 99 करार झाला कसा, तो 2005 करार 2004 ते 2008 आणि 2000 ते 2004 दोन्ही करार 2005 झाले, 12-8-12 करार 9 झाला, 12-16-13 झाला आणि याचा 16-20 करार कोर्टात पेंडिंग आहे. परंतु हे सगळं करत असताना आता दोन भूमिका घेण्यासंदर्भामध्ये चर्चा झाली की आता महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनाचा दर जो शासनाला लागू केलेला आहे तो एसटी कर्मचाऱ्यांना लागू झाला पाहिजे आणि त्याचबरोबर विलीनीकरणाबाबत काय आपली भूमिका आहे ती मांडली पाहिजे. तर निश्चितच महागाई भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर आणि घरभाडे भत्ता हा दीपावळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना एक रकमी मिळालाच पाहिजे. याच्यात कुणाचंही दुमत राहण्याची गरज नाहीये, कोणी म्हणायची गरज नाही की याच्यात कसं होईल काय होईल. लागू केल्यानंतर 15-16 कोटी रुपये लागणार आहेत, बँक वेजेस जे थकबाकी जी मागची आहे त्याचा जो काही आकडा असेल तो आकडा सरकार पातळीपासून सरकारकडून मिळाला पाहिजे, प्रशासनाने त्याचं नियोजन केलं पाहिजे. पण हे या संदर्भामध्ये मी स्वतःही गेल्या 15 दिवसापासून माननीय नामदार राज्याचे परिवहन राज्यमंत्री बंटी पाटील साहेबांकडे आम्ही सातत्याने मागणी केली आहे. ते परवा दिवशी मेळावा झाला, त्यांनी म्हणले की सरकारकडे आघाडी सरकार प्रयत्नशील आहे आणि आम्ही ते देण्यासाठी प्रयत्न करू. पुढच्या आठवड्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, परिवहन मंत्री परब साहेब असतील, या सगळ्यांशी चर्चा करून यावर निश्चित तोडगा काढू आणि आपण दिवाळी चांगली साजरी करू. पण तेवढ्याच करता आपण एकत्र आलेलो आहोत का की एवढंच महागाई भत्ता मिळाला म्हणजे दीपावळीच्या तोंडावर कर्मचाऱ्याच्या तोंडाला पानं पुसायचे आणि मस्त मग अजून पुन्हा आपण आपलं दुकानं चालवायची, जानेवारी मध्ये दुकानं सुरू, फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये परत निवडणुका सुरू. तर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या अनुषंगाने हे बैठक अत्यंत महत्वाची आहे असं मला वाटतं की महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढ हे तर होणारच आहे, हा रुटीन विषय. हे काय सरकार उपकार करत नाही ना प्रशासन उपकार करत नाही, किंवा मी काही सवंग लोकप्रियतेसाठी सुद्धा बोलत नाही की दिलं पाहिजे त्याचं देणं बंधनकारक आहे, कायद्यानं बंधनकारक आहे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजे आणि होतील अशी पण मला अपेक्षा. पण एसटी महामंडळाचा आता जो तोटा आहे, कोरोनापुढे 6,500 कोटीचा तोटा होता, या कोरोनाच्या नंतरच्या आताच्या सध्याच्या करंट परिस्थितीमध्ये तो 10,500 पुढे गेलाय, 11,000 पुढे चाललेला आहे तो तोटा. मग अशा तोट्याच्या परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांना शासकीय वेतन, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, 7वा वेतन आयोग, विलीनीकरण, मध्येच राज्य सरकारचा दर्जा, या सगळ्या ज्या भूमिका आहेत त्यातली नेमकी भूमिका काय आहे हे अद्याप स्पष्ट होत नाही. वेळोवेळी भूमिका बदलल्या जातात, आमच्यावरही आरोप होतात ती भूमिका. बऱ्याचदा सांगितलं की विलीनीकरणाला इंटकचा विरोध आहे, आमक्याला विरोध आहे, तमक्याला विरोध आहे. तर आमची जी भूमिका आहे पहिल्या दिवशी तीच होती आणि आजही तीच सांगतो तुम्हाला की महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे वेतन मिळावं, त्याच्या पोटात दुखतंय, त्याच्या पोटाचा प्रश्न पहिला सुटला पाहिजे, ही भूमिका आहे, आजही आहे, कालही होती.
परंतु हे सगळं करता असताना जेव्हा एसटी मध्ये एवढा मोठा आक्रोश झाला आणि 3 संप झाले त्यातले 2 संप मान्यता प्राप्त कामगार संघटनेबरोबर इंटर एमएमके आणि बाकी काही 1-2 संघटना मिळून संप यशस्वी 100% केला. परंतु हे सगळं करता असताना संप होत असताना किंवा संप चालू असताना ज्या ज्या वेळा बैठका झाल्या आता यांनी सांगितलं की कमिटी नेमा एकच प्लॅटफॉर्म पाहिजे ते 5 लोक नेमा यांनी सांगितलं की ते 5 लोक नेमा कशा 5 लोक नेमणार आहेत कुणाला 5 लोकांना नेमणार आहात त्याला कायद्याने काय आधार आहे कायद्याने ते पुढे काय होणार आहे हे सगळे प्रश्न फार गंभीर आहेत. बोलताना खूप चांगलं वाटतं ऐकताना त्याच्यावर चांगलं वाटतं पण कृतीत कसं करणार आहोत हा सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न आहे. कारण 17 ऑक्टोबर 2017 काल परवा दिवशी 17 ऑक्टोबर झाली ती 17 ऑक्टोबर आता परत झाली संप झाला आणि संपाच्या दुसऱ्या दिवशी चर्चा सुरू झाल्यानंतर फक्त आणि फक्त कायद्याप्रमाणे MRTI पीएलपी 1971 हा जो कायदा या महाराष्ट्रामध्ये हा तमाम फक्त महाराष्ट्राच्या बाहेर कुठंच कायदा नाही हा महाराष्ट्राचा कायदा या कायद्यानं मान्यताप्राप्त कामगार संघटनेलाच मान्यता असल्या कारणानं दिवाकर रावते साहेबांनी केवळ मान्यताप्राप्त कामगार संघटनेला चर्चेसाठी बोलावलं इतर कुठल्याही संघटना संपात जरी सामील असल्या 1,00,000 कामगार संपात जरी सामील असला तरी कुणालाही बोलावलेलं नाही कायद्यानं बोलवण्याचं बंधन सुद्धा नाही. आज आमचे काही लोक म्हटले की आमच्या भरोश्यावर आहे सगळं आमच्या भरोश्यावर आहे तुमच्या भरोश्यावर सगळं जरी असलं तरी कायदा तुमच्या हातात दिलेला नाही कायद्यानं तुम्हाला काही स्वतः व्यक्तिगतरित्या जाऊन करता येत नाही ही मात्र शोकांतिका आहे. आणि हे जर कायद्याने जे काही करायचं असेल तर ते मान्यताप्राप्त कामगार संघटनेबरोबर झालेल्या चर्चेमध्येच करावं लागेल. तर हे सगळं करायचं आहे तर मग म्हणतात की सगळे काही बऱ्याच टीकाटिपणी होतात की मान्यताप्राप्त संघटना सगळे करायचं तर बाकीच्या संघटना काय लोणचं घालायला आहेत का बाकीच्या संघटना काय कामाच्या आहे. तर या देशामध्ये लोकशाही आहे भारतीय संविधान आहे भारतीय संविधानानं एक पक्ष जो असतो तो सत्तेवर असतो तर दुसरा पक्ष आणि दुसरे काही पक्ष असतात ते विरोधामध्ये विरोधकाची भूमिका करतात. आम्ही आमच्या पद्धतीनं महाराष्ट्र एसटी वर्कर्स काउन्सिल संघटना म्हणून विरोधी पक्ष म्हणून विरोधी पक्षाची जी भूमिका गेल्या 12-13 वर्षामध्ये करायची होती ती प्रभावीरित्या मांडलेली आहे प्रभावीरित्या केलेली आहे. परंतु कायद्यानं आमच्यावर काही मर्यादा आहेत आम्ही न्यायालयामध्ये गेलो किमान वेतनाचा असेल सगळ्या गोष्टी असतील त्याच्यावर मला भाष्य करायचं नाही परंतु कायद्याने ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादाचा विचार करणं काळाची गरज आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर खरंच विलीनीकरण करायचं आहे का सातवा वेतन आयोग द्यायचं आहे का शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळवायचं आहे का तर हे मिळवायचं असेल तर याची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे याचं प्लॅनिंग काय आहे हे जाहीर करणं या संदर्भामध्ये चर्चा करणं प्रदीर्घ चर्चेतून याच्यामध्ये आउटपुट काढणं गरजेचं आहे. नाही तर येऱ्या माझ्या मागल्या 17 ऑक्टोबरचा संप झाला चर्चा झाली आमचे संदीपराव मित्र आहेत ते म्हणले अरे मुकेशराव तुम्ही गप्प बसा तुम्ही टेन्शन घेऊ नका रावते साहेब लय खाली आलेले आहेत आता सगळं लागू होणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही म्हणलो होणार आहे हे भालराव साहेब म्हणले आता होईल जाऊ दे आता कसं आहे आपण भरपूर मोठा संप केलाय शेवटी मित्रांवर विश्वास ठेवला पाहिजे. पण दुर्दैवानं 17 ते 20 ऑक्टोबरच्या संपामध्ये सुद्धा कामगारांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या जरी नसल्या तरी 2.57 जे सूत्र होतं ते मात्र सरकारला मान्य करावं लागतं. आता विषय येतो सरकारचा सरकार आज त्या काळामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या पक्षाचं सरकार होतं म्हणून त्या सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाची संघटना म्हणून आम्ही काम केलं आणि आता शिवसेना भाजप राष्ट्रवादी या 3 पक्षाचं सरकार आहे सॉरी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचं सरकार आहे आणि म्हणून संप करणार नाही संपाची भूमिका घेणार नाही अशातला भाग नाही. वेळ प्रसंगी ज्या ज्या वेळेस कर्मचाऱ्यांचं हित येतं कर्मचाऱ्यांच्या हिताचा प्रश्न येतो ते सरकार कोणत्याही पक्षाचा असू द्या संप करायची भूमिका घ्यायची असेल तर ती घ्यायची तयारी किंवा घ्यायला लागत असेल तर घेण्याची तयारी आमची आहे. परंतु केवळ संप 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 केल्यानंतरच सगळं सुटणार आहे संप झाल्यानंतरच सगळं होणार आहे अशातलाही काही भाग नाही याचाही विचार करणं गरजेचं आहे. कारण आपल्याच बाजूचा तेलंगणा राज्यामध्ये झालेला संप 53 दिवसाचा संप त्याचाही आपण विचार करणं गरजेचं आहे. आंध्र प्रदेश सरकारनं स्वतःहून शासनाचा परिवहन विभाग जाहीर केलेला आहे त्याचाही विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे सरकारची जर इच्छाशक्ती असेल तर सगळं मिळू पण शकतं आणि सरकारची जर इच्छाशक्ती नसेलच
सगळं करून मिळू पण शकणार नाही याचं सुद्धा व्यवस्थितरित्या नियोजन करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना आज 95 पूर्वी आपण सगळ्यांनी सांगितलं की 95 पूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा वेतन जास्त होतं किंवा तेवढं वेतन होतं. मग आज एवढं वेतन कमी झालंय, एवढं वेतन कमी होण्याला केवळ आणि केवळ तुम्ही म्हणले की कोणी केले ते माहिती देतात ना, तर मी डायरेक्ट जाहीरपणे सांगतो की मान्यता प्राप्त कामगार संघटनेनं वेळोवेळी जे करार करायला पाहिजे होते योग्य पद्धतीनं ते न केल्यामुळं आज वेतन कमी झालेले आहे. याला केवळ आणि केवळ मान्यता प्राप्त कामगार संघटना जबाबदार आहे, याला दुसरं कोणी जबाबदार नाही. आता त्यावेळेस आमची संघटना अस्तित्वात नव्हती पण हे जबाबदार आहे. मग जबाबदारी स्वीकारायचं नाही फक्त का मग इथे कृती समिती म्हणून जबाबदारी स्वीकारायची आणि जेव्हा वेळ पडेल तेव्हा सगळ्यांना एकत्र करायचं. वेळ निघून गेली की आपला सौता सुंबा एकत्र चालू जायचा. आपला संदीपरावांनी आमच्या मान्य केलं की 8 आणि 9 जूनला आम्ही दुसरा जो अघोषित संप केला, अघोषित संपाच्या नंतर आम्ही तिन्ही तिघांनी संप सोबत केल्यानंतर बाल्याराव साहेब जेव्हा हे जे 48,49 कोटी रुपयाचं आलं बाहेर नवीन आणि याच्यामध्ये आम्ही बसवून घेऊ अशी भूमिका मान्यता प्राप्त कामगार संघटनेनं मांडली. आम्हाला काही गणित कळत नाही, तुम्हालाही काही गणित कळत नाही बाल्याराव साहेब. आता भास्कराचार्य मान्यता प्राप्त संघटनेत होते, ते कोणते आपले ते लिहिणारे अंकोलेकर साहेब ते नव्हते. ते म्हणले की सगळं बसणार आहे आणि 150 पेक्षा कमी ब्रेड पे होणारच नाही, 100% लिहून देतो तुम्हाला 1,500 रुपये त्याच्यामध्ये ग्रेड पे बसणार आहे आणि 1,500 रुपये ग्रेड पे बसणार आहे. रावते साहेब खाली आले म्हणल्यामुळे आम्ही म्हणलो की चला आता 1,500 बसणार आहे. चला आपण 3,000ची मागणी केली, 2,000ची अपेक्षा होती, 1,500 एवढं तरी कामगारांना एका टप्प्यात मिळते कारण जो गॅप आहे 25 वर्षामधला 25 वर्ष योग्य पद्धतीनं पगार वाढ न झाल्यामुळं पगार करता आदरणीय रावते साहेब तेव्हा म्हणाले की एकदाच माझ्या बोकांडी देता का सगळं, तुम्ही एवढं 25 वर्षामध्ये काहीच केलं नाही आणि 25 वर्षाचा एकदाच बरा करायला होता का, तर ठीक आहे बाबा 1,500 रुपये तर 1,500 रुपये आपल्याला चालतील. 1,500 म्हणून आम्ही तो संप चर्चेनंतर सगळं ठरवलं, यांच्यावर विश्वास ठेवला. पण दुर्दैवानं दुसऱ्या 4 दिवसानंतर शुक्रवारी एक पत्र दिलं संध्याकाळी, शुक्रवारी 15/6 माझ्या माहितीप्रमाणे 15 जून तारीख होती, 15 जूनला एक पत्र दिलं मान्यता प्राप्त संघटनेनं, त्याच्यामध्ये ग्रेड पे अमुक धमुक ते 48,49 कोटी रुपयाचं प्रशासनाला दिलं आणि त्याच्यानंतर एक पोस्ट लिहिली. त्या पोस्ट मध्ये लिहिलं की मान्यता प्राप्त संघटनेनं दिलेला शब्द पाळला, त्यांनी कबूल केलं, संदीपरावांनी कबूल केलं की ती चूक झाली आमची, म्हणजे पण सगळं सोबत करायचं, करताना सगळं सोबत घ्यायचं आणि नंतर मात्र मान्यता प्राप्त संघटनेने दिलेला शब्द पाळला किंवा मान्यता प्राप्त संघटनेनं हे केलं. संप तर एसटीच्या 1,00,000 कामगारांनी केला, संप काय कुठल्या संघटनेत काय सेनेत असतील, सेनेचे मेंबर असतील त्यांनीही संपत होते, कास्ट्राईटचे असतील तेही संपत होते, जे संपाला विरोध करणाऱ्या 12-13 संघटना होत्या ते सुद्धा सगळेच्या सगळे कर्मचारी संपामध्ये होते. या संपाचं पूर्ण श्रेय एसटीतल्या 1,00,000 कामगारांचं श्रेय आहे, ते कुठल्या संघटनेचं किंवा कुठल्या नेतृत्वाचं श्रेय नाही. तरी सुद्धा अशा पद्धतीची भूमिका मान्यता प्राप्त संघटनेनं घेतली आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने आता पुढच्या या सगळ्या येणाऱ्या काळामध्ये विलीनीकरण असेल किंवा शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन असेल किंवा सगळ्या या मागण्या आहेत, या सगळ्या मागण्यावर मान्यता प्राप्त कामगार संघटनेवर विश्वास कसा ठेवावा. 25 वर्षातले 20 वर्ष यांनी विश्वासघात केला, यांना विश्वासघात झालाय, यांचा विश्वासघात झालाय, आम्हाला या सगळ्या गोष्टीच्या अनुभव वाईट वाईट अनुभव आले. म्हणजे सगळे जर वाईट अनुभव असतील आणि वाईट जर घटना जर या सगळ्या घडत असतील तर याची पुनरावृत्ती होणार नाही का आणि नाही होणार तर यासाठी काय होणार आहे, यासाठी ठोस भूमिका काय मान्यता प्राप्त कामगार संघटनेची आहे, ती मान्यता प्राप्त कामगार संघटनेनं आज जाहीर केलं पाहिजे. कारण मित्रांनो हा लढा 1,00,000 कामगारांचा आहे, हा काही मला काही श्रेय नकोय. एसटीचा संप करत असेल तर त्याला आमचा पाठिंबा, कामगारांच्या भल्यासाठी काही करायचं असेल तर त्या सगळ्या गोष्टीला आम्ही तयार आहोत. परंतु कामगारांचा पुन्हा विश्वासघात का नये, आमचे म्हटले की आता भारतात बोलले की गिरणी कामगारांच्या मैदानाच्या बाजूला, गिरणी कामगारांच्या या बाजू म्हणजे एक दुसऱ्या बाजूवर आपण कडेवर थांबलेलो आहे अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि म्हणून ही सगळी परिस्थिती असेल तर माझं असं म्हणणं आहे याच्यामध्ये की योग्य पद्धतीची नियोजनाची गरज आहे. कारण जेव्हा आता चर्चा होईल कोणताही विषय होईल, महागाई भत्ता आणि हे तात्पुरतं बाजूला ठेवा, ह्या हा विषय फार मोठा नाहीये, पण एसटी ही टिकली पाहिजे. एसटीचं मोठ्या प्रमाणामध्ये अनेक निर्णय खासगीकरणाचे झाले असतील तर ते बंद झाले पाहिजे. भविष्य काळामध्ये फार मोठ्या चांगल्या पद्धतीने वर आली पाहिजे, त्याचा धैर्य झालं पाहिजे, गाड्या वाढल्या पाहिजे.
आणि त्याचबरोबर कामगारांची सुरक्षितता त्याचे नियमित वेतन त्याला मिळण्याच्या होती योग्य पद्धतीने मिळाले पाहिजे यासाठी अंतिम लढा करण्याची आणि त्याला आपला तात्पुरता म्हणजे केवळ दिवतोंडावर आले आहे लोकांना असंतोष आहे लोकांमध्ये राग आहे तात्पुरता निवडायचा आहे तर घ्या मिटिंग करा मोकळं लोकही झाला कृती समिती सगळ्या संघटना एकत्र आल्या लोकांना बरं वाटलं की सगळ्या संघटना एकत्र आल्या संध्याकाळी रात्री आजच्या दिवस लोकांना झोप लागेल 15 दिवसांनी काही पैसे मिळाले तर तेवढ्या पुरतं बरं वाटेल परंतु एसटीला दुर्दैवानं तसं जर सांगितलं गेलं तर एसटी इतका अल्पसंतुष्ट माणूस जगाच्या पाठीवर सापडणार नाही कारण ड्युटी अलोकेशन रजा आणि छोट्या मोठ्या डिफॉल्ट केस मध्येच एसटी कामगार अटकलाय आणि म्हणूनच एसटी कामगारांची माती मानतप्राप्त कामगार संघटनेबरोबर होण्याला तेवढाच एसटीला कामगारचा जबाबदार आहे हे म्हणलं तर वावगं ठरणार नाही ही वस्तुस्थिती आणि शोकांतिका म्हणून जर आता निर्णय घ्यायचा असेल कुठलाही घ्यायचा असेल तर मानतप्राप्त संघटनेच्या भूमिका ह्या सुस्पष्ट असणं गरजेचं आहे कारण काय होतंय मुमेराम बगल मेशुरी इकडे म्हणायचं आम्हाला किंचन असंत करू किंवा अमुक करू तमुक करू तिकडे जाऊन सांगायचं की मुकेश तिवटे असं करतोय किंवा इंटकवाले असे करतात आम्हाला एकत्र आम्हाला प्रॉब्लेम होईल संघटनेला अडचणीत येईल आम्हाला करावं लागणार आहे करायचं असेल तर भिजण्या छातीनं पुढे होऊन करायची तयारी ठेवली पाहिजे जे व्हायचं ते होईल वाट लागायची तर लागू द्या परंतु ते एसटीबी टिकली पाहिजेत आणि कामगारही जगला पाहिजेत कामगारांच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत रास्त मागण्या आहेत त्या सगळ्या सुटल्या पाहिजेत यासाठी पूर्ण ताकदीनिशी सगळ्यांनी मिळून लढण्याची गरज आहे अन्यथा गीता जमणं आणि निघून जाणं याच्यात काही अर्थ उरणार नाही कारण या सगळ्या ज्या बाबी आहेत मागचा 25 वर्षाचा जो इतिहास आहे ते विश्वासघाताचा इतिहास आहे हा विश्वासघात दूर करण्याकरता मानतप्राप्त कामगार संघटनेचं काय पाऊल असणार आहे काय भूमिका असणार आहे ही अत्यंत काळाची गरज आणि कामगारांच्या भवितव्याची गरज आहे कारण आता जेव्हा संप सुरू होईल लोकांना अपेक्षा आहे की या संपाची घोषणा होणार आहे 1-2 तारखेला संप होणार आहे संप करायला पण हरकत नाही पण काय संप कायदेशीर करणं गरजेचं आहे कायदेशीर संप करण्याबरोबरच ज्या गोष्टीसाठी आपण संप करणार आहोत त्या गोष्टी झाल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये संप मागे येता कामा नये कारण आमच्या एसटीतल्या कामगारांची पण व्यथा अशी आहे की आज संप सुरू झाला दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत जे पैसे खिशात राहतात त्याची व्यवस्था संपली की मग म्हणतो कधी मागे घेणार आहेत कधी मागे घेणार आहेत सुरू होतोय फोन की मागे कधी घेणार आहेत पण आमच्यासारख्या नेतृत्व करणाऱ्या माणसाला इथं बसून मुंबईमध्ये वाटतं की साला आता किती दिवस पुढे चालणार आहे आपले कामगार पुढे किती दिवस टिकतील पुढे किती दिवस संपत चालेल हा जो नेतृत्वाला विश्वास जेव्हा डळमळीत होतो तेव्हा मात्र संपामध्ये सुद्धा हातगाडीची लढाई होऊन धोकेबाजी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आंध्र तेलंगणामध्ये संपाच्या ज्या लढाया झालेल्या आहेत ते देशात अशा कुठं झालेल्या नाहीत आंध्र आणि तेलंगणा राज्यांनी ज्या संपाची भूमिका घेऊन दाखवलंय किंवा किती 50-53 दिवस 40 दिवस संप करून दाखवलाय तशी स्टीव्ह जी स्थैर्यता आहे किंवा ज्या पद्धतीनं त्यांनी संप केला त्याचा एक अनुकरण करणं किंवा त्याचं उदाहरण आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीचं संपाचं नियोजन करणं किंवा तेवढीच सहनशीलता एसटी कामगारांना दाखवणं गरजेचं आहे अन्यथा संप सुरू झाला चर्चा फक्त मानतप्राप्त संघटनेलाच बोलवलं जाईल मानतप्राप्त संघटना आपल्याला विचारेल की बाबा आता त्यांना बोलवलं तर कोणतं बोलवलं लागत सरकार आडमोठी धोरण घेईल प्रशासन म्हणाल की कायद्यानं बाकीचा संबंध नाही येणार कायद्यानं तुम्हालाच मध्ये यावं लागणार आहे आणि तुम्ही आलं तुम्हालाच चर्चा करणार आहे इतरांना आम्ही चर्चेत घेणार नाही तेव्हा मात्र जसं मागे 25 वर्षात झालंय तसंच पुढेच होणार आहे म्हणून याच्यातून काही आउटपुट निघेल असं मला वाटत नाही म्हणून जसं आमच्या बीएसटी मध्ये बीआर ऍक्ट होता बीआर ऍक्ट मधून बीएसटीला वगळलं बीएसटीला बीआर ऍक्ट मधून वगळल्यानंतर मला नाही वाटत की आमचे आदरणीय शशांकरावजी साहेब इथं बसलेले आहेत त्यांची ताकद जी बीएसटी मध्ये आहे जरी रिकग्नाइज युनियन म्हणून ते काम करत असतील परंतु बीआर ऍक्ट मधून वगळल्यावर सुद्धा ताकद आहे आज एसटी आहे म्हणून एसटीचा कामगार आहे एसटीचा कामगार आहे म्हणून संघटना आणि मान्यता आणि अमान्यता म्हणजे संघटना म्हणजे एसटीतला कामगार म्हणून मान्यता आहे जर कामगारच नाही राहिला एसटीच नाही राहिली तर मान्यता आणि संघटना काय कामाचे आहेत म्हणून याचा सुद्धा फेरविचार करण्याची गरज आहे कारण केवळ आणि केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठी आणि कुठल्याही केवळ या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या अत्यंत दुर्दैवी आहेत या सगळ्या गोष्टीमुळं कामगारांचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झालेलं आहे न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हे नुकसान जे झालेलं आहे ते भरून काढण्याकरता एवढं सोपं काम नाही कारण हे जो बोजा जो पडलेला आहे 25 वर्षाचा जे गॅप 50% शासकीय आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये पडलेला आहे तो भरून काढायचा असेल तर कुठल्याही पक्षाचं सरकार येऊ द्या मग ते भाजपचा असू द्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्याही पक्षाचं सरकार असू द्या
आणखी जगाच्या पाठीवर कुठलंही याचं सरकार असलं तरी हे सगळा जो आर्थिक बोजा पडणार आहे याचा विचार करण्याकरता किंवा ह्या सगळ्या मागण्यांकडे थोडस विलंब लावण्याकरता ते विचार करणार आहे, कारण याचा पूर्ण अर्थसंकल्पावर त्याच्या बजेटवर त्याचा परिणाम होणार आहे आणि ज्या सरकारच्या ज्या प्रायोरिटी आहेत बजेटच्या ज्या प्रायोरिटी आहेत त्याच्यावर त्याचा परिणाम होणार आहे। म्हणून कोणीही म्हणजे आज आपल्याला लगेच स्वीकारेल आणि न संघर्ष करता आपल्याला सगळं मिळेल अशी परिस्थिती राहिलेली नाहीये, त्यामुळे संघर्ष तर अटळाय संघर्ष तर करावाच लागणार आहे, पण करत असताना त्याची फळ निष्पत्ती ठरली पाहिजे, नाहीतर जायचं मागायचं एक घ्यायचं एक बोलायचं एक लोकप्रियतेसाठी भाषणं वेगळी करायची आणि मग पुन्हा संघटना काही कामाचे नाही। हा रोष केवळ आणि केवळ 25 वर्षांमध्ये जे पगार कमी झाले त्याचा सुद्धा आम्हाला भोगावा लागतोय। इतर ज्या श्रमिक संघटना आहेत ज्या अनरिकॉग्नाइज्ड युनियन म्हणून काम करतायत त्यांना भोगावा लागतोय, म्हणजे दोष कुणाचा पाप कुणाचं आणि त्या पापाची आज फळ कुणाला भोगावं लागतंय या सगळ्या गोष्टीचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे। म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की ही सगळी धेरोर नाही, की स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, कोणत्या 5 लोक आहेत अमुक लोक आहेत हे पुढे भविष्यात टिकणार आहे का, ते पुढे होणार आहे का, उद्या संप सुरू झाला किंवा मागण्यांसाठी जे काही सरकार पातळीवर करायचं आहे किंवा आंदोलनाच्या पातळीवर करायचं आहे त्याच्यामध्ये चर्चा कोण करणार आहे हे सगळं जेव्हा कायदेशीर ठरणार आहे सगळ्या गोष्टी होणार आहेत। आता जरी म्हटले की 5 लोकांची कमिटी करा त्याचं एक लेटरहेड करा हे सगळं सरकार पातळीवर किंबहुना प्रशासन पातळीवर तर मुळीच मला वाटत नाही की त्या गोष्टी पुढे फार काळ टिकतील। टेक्निकली फार मोठा हा गॅप असल्यामुळे आणि फार मोठा बोजा आर्थिक बोजा पडणार असल्यामुळं हे काही सहला सजेशन स्वीकारणार नाही, त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये मान्यताप्राप्त संघटनेचीच भूमिका महत्वाची आहे। त्यांनी सांगायचे आज की एसटीतल्या कामगारांसाठी कामगार हवाय का त्यांना मान्यता हवाय का त्यांना मग विलीनीकरण हवाय का त्यांना सातवा वेतन हवाय का करार हवाय, चर्चा सगळ्या आतापर्यंत कराराच्या झाल्या, सगळ्या चर्चेमध्ये करा, उत्पादनावर करार उत्पादनाच्या मुद्द्यांवर करार झाला चर्चा झाली, ज्या वेगवेगळ्या याच्यावर चर्चा झाली, चर्चा होत असताना या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। या सगळ्या गोष्टी सुद्धा ज्या ज्या वेळेस आम्ही मी आणि अजय गुजरनी सुद्धा संदीपरावांना मागितलं होतं की जे काही कामगार कराराच्या मुद्द्यावर चर्चा झाली त्याच्या कॉपी आम्हाला द्या, तरी 2 संप होऊन गेले 4 वर्ष होऊन गेले अजूनही आम्हाला एक साधा कागद सुद्धा मिळालेला नाही। जेव्हा मागितलं की चालू आहे शेवटच्या टप्प्यात आहे अंतिम आहे होणार आहे बघू करू देऊ आमच्यावर विश्वास नाही का, अशा सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, त्याच्यामुळं विश्वास कसा ठेवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आज तमाम 1,00,000 एसटी कामगारांसमोर आहे। आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर सुद्धा मनामध्ये या सगळ्या संदर्भाचे संशय आहे। म्हणून मित्रांनो की जे काही आहे पारदर्शी होणं गरजेचं आहे, सुस्पष्ट होणं गरजेचं आहे, त्याचं धोरण ठरणं गरजेचं आहे, तरच लढा लढू शकतो आणि जिंकू शकतो, नाहीतर किती संप झाले कितीही मोठमोठे आंदोलन झाले त्यातून जर हेच मागचं असेल तर पुन्हा तेच होणार आहे आणि मग त्याच्यामध्ये एसटी कामगारांचं वाटोळ होणार आहे आणि एसटी महामंडळ टिकलं काय आणि बंद झालं काय याचा सरकारला काही फरक पडणार नाही आणि सरकारला कुठल्याही सरकारला वेगवेगळ्या राज्यात देशातल्या वेगवेगळ्या एसटीचं फार मोठ्या प्रमाणामध्ये आउटसोर्सिंग झालेलं आहे, आउटसोर्सिंगचे बरेच झालेले आहेत आपल्या राज्यामध्ये सुद्धा अनेक विषय अनेक परिवहन काम करणारे जसं बीएसटी मध्ये सुद्धा आहे, बीएसटी मध्ये सुद्धा अनेक खाजगीकरणाचे निर्णय झालेले आहेत, पुण्यामध्ये खाजगीकरणाचे निर्णय झालेले आहेत, म्हणजे हे सगळ्या जे खाजगी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे मुळामध्ये ते आणि त्याचबरोबर केंद्र सरकारचं जे धोरण आहे की ज्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असतील किंवा ज्या सार्वजनिक प्रॉपर्टी आहेत मालमत्ता आहेत त्याचा 9 रत्न कंपन्या असतील किंवा जे 4 कोड बनवले आता 44 कायदे तोडून बनवले आहेत शेतकऱ्यांचे कायदे बनवले आहेत यांना या सगळ्या केंद्र सरकारात या सगळ्या गोष्टीशी घेणं देणं नाही, ते कायदे सुद्धा जर महाराष्ट्रात लागू झाले तर ऑटोमॅटिकली या सगळ्या सार्वजनिक उद्योग हे डुबित जाणार आहेत बुडणार आहेत सार्वजनिक उद्योग राहणार नाहीत अशी सगळी परिस्थिती आहे। या सगळ्या परिस्थितीचा सर्वानुगे म्हणजे सर्व विचार करूनच निर्णय घेणं गरजेचं आहे आणि तो निर्णय घेत असताना केंद्रबिंदू हा एसटी कामगार असला पाहिजे, केवळ कुठलंही व्यक्तिगत स्वार्थ याच्यामध्ये असता कामा नये असं मला या ठिकाणी प्रामाणिकपणे आपल्या सगळ्यांना सांगावं असं वाटतं आणि या संदर्भातच या अनुषंगानं पुढची सगळे निर्णय घ्यावेत अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। थांबतो, जय हिंद, जय महाराज। बरेच सगळे बोलतील, मला असं वाटलं की मुकेश त्रिकोटे सगळीच माहिती सांगतील, एक माहिती राहिली तशी आम्ही 13 तारखेला बसलो
तसं मुकेशरावचं स्क्रिप्ट पेक्षा भाषण चांगलं होतं, पण की ते विसरले की आज आपल्याला कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवरती आपल्याला निर्णायक लढा घेण्यासाठी आपली ही मीटिंग आहे. आपली होतं बाहेर तुम्ही आम्हाला बोलायचं आम्ही तुम्हाला बोलायचं. आता मी काय मुकेशने केलेल्या आरोपांना उत्तर देत बसून काय मीटिंगचा वेळ वाया घालवणार नाही. पण 13 तारखेला हिरेन रेडकर आपले कार्याध्यक्ष साहेब, त्यांचे केंद्राचे कार्याध्यक्ष साहेब मुकेश आणि आपले निर्गोडे साहेब चौघ जर आम्ही बसलो होतो, हे फक्त मी बिल्डिंगच्या बाबतीत बोलतो बरं का, मला उत्तर द्यायचे आवश्यक आहे. म्हणजे ती सगळी माहिती, परंतु तुम्हाला सांगतो ज्या उद्देशाने तुम्हाला बोलवलंय तो उद्देश एकच आहे की आपल्या समोर तळातळा भरून पडायला लागले. आणि ह्या आत्महत्याचं सगळं 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 आता म्हणजे आता पाकिस्तानला पडलेलं बॉम्ब सुद्धा मान्यता प्राप्त संघटनेमुळे पडला की काय असं म्हणजे काय असं वाटत होतं. परंतु मी या चौघांशी भेटलो. आता खर तर काय झालं की मागच्या मीटिंगला तळेगावच्या बर्गीस सरकारला म्हणले होते की सिद्धजी मोठ्या मीटिंग मोठ्या युनियन आहेत, त्यांना बोलवलं पाहिजे, घेतलं पाहिजे, म्हणजे निश्चितपणे बोललं पाहिजे. मला काय वाटत तुझ्याशी किंवा कुणाशी मी आतापर्यंत असं गद्दारी वितर हा शब्द आपल्या रक्तातच नाही, तो काही विषय नाही. खोटं बोलणं किंवा ते तसलं काहीतरी आपल्याला भूल थापा मारून काहीतरी सिंपथी मिळवून द्यायची काय आपल्या रक्तात नाही. एसटी कामगाराचा साधा मुलगा आणि साधाच राहणार. विषय काय झाला की 13 तारखेला ह्या सगळ्या गोष्टी ह्या तिघांनी सांगितल्या. आता सांगितल्यानंतर ते म्हणाले की 25 वर्षाचा अनुभव, म्हणजे काय काय अनुभव आहे. तर ते म्हणले की 95 करारामध्ये जो 96 करार झाला त्याच नारायण राणे साहेब होते आणि बऱ्यापैकी एसटी कामगारांना वाट दिली. राणे साहेब म्हणले की तुमच्याही साहेब येईल. मी त्यांना एकच प्रश्न विचारला जसं मुकेशने आता एमआरटी आणि पीएल कॅट सगळं सांगितलं की नाही, एमआरटीओ कायद्यानुसार मान्यता प्राप्त संघटनेच्या साहेब होतात. आपण हट्ट करणं सुद्धा चुकीचं, पण कदाचित राणे साहेबांना ते बदले असतील. आणि मग ते शिवाजी चव्हाणने नाही नकार दिला. आता शिवाजी चव्हाणांचा स्वभाव कसा होता आपल्याला माहिती सगळ्यांना. पण त्या सगळ्या झालेल्या गोष्टी जाऊ गेल्या तर ते काळे गोडसे झालेलं समजा. तेव्हा मी आता एक कागद काढून दाखवलं होतं की बाबा 2004 ते 2008 या दोन काळात मी नेहमी तिथं त्यांना बोललो होतो की हे जे दोन करार झाले ना त्या दोन करार केवळ आमच्याकडून ह्याच्या सह्या आहेत सगळ्यांच्या. मला फक्त एवढंच सांगायचं की मान्यता प्राप्त संघटना काय करणार. मी यांना सांगितलं कृती समिती जी होईल ना ती कृती समितीमध्ये असं स्पष्टपणे लिहायचं. कृती समितीचं जर आंदोलन उद्या टाकलं तुम्ही उपोषणामध्ये टाकलं संपाचं टाकलं संदीप चित्रेचा शब्द आणि महाराष्ट्र आयुक्त सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो की तुम्हाला घेतल्याशिवाय फार मुख्यमंत्री नाही राष्ट्रपतीने बोलत तरी जाणार. कृती समितीची नोटीस असेल तर एमआरटीओ बाबा कर्मचाऱ्याचं संरक्षण आपल्याला करायचं कायद्याचं सगळेच सगळेच पालन करणार आहे. माझं म्हणणं काय होतं मी तुम्हाला तेही सांगितलं होतं की दिवाळीपूर्वी काय ना काय अंगात आणावं लागेल. आता सतेज पाटील साहेबांच्या जरा जवळ जास्त आहेत. शेवटी पक्ष मी त्यांना आणि रेडकर साहेबांनी हेही म्हणलं की पक्ष म्हणून तुम्हाला अडचणी येऊ शकतात, सेना म्हणून सरकारच्या विरोधात भूमिका घ्यायला कदाचित अडचणी येऊ शकते, इंटर म्हणून काँग्रेसच्या विरोधात त्यांचं सरकार आहे म्हणून माझं तर ऐका ऐका मी सांगितलं काय ते सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला अडचण येऊ शकते. मी 13 तारखेचा अडचण येऊ शकतो. संदीप शिंदेचा कोण बाप नाहीये हे त्यांना स्पष्टपणे मी सांगितलं स्पष्टपणे की उद्या मला टीव्हीच्या चॅनलच्या समोर उभं करा आणि मी त्याच्या समोर म्हणजे शरद पवार ठीक आहे ना, शरद पवारचा भाऊ पडण्याच्या काळापासून काम करतायत, पण जिथं माझे 25 गाव भरून पडले तिथं आता मी कोणाची खैर करणार आहे. तेव्हा मुकेश राव मी खरं तुम्हाला अंतर्मनातून प्रॉमिस करतोय सगळ्या गावांना करतोय कृती समितीची स्थापना केली, कृती समितीने नोटीस दिली तर घेतल्याशिवाय जाणार नाही. काही लोक म्हणले काल आलेले संघटना आहेत नवीन आहेत त्यांना बोलू नका का नाही का शशांक कोणाचं घोडं मारले का. मी ह्या शब्दात बोललो आणि शशांकरावांना मीच फोन केला. अनेक जणांना फोन केले मी म्हणजे कोणी फोन म्हणतो यांना बोलू नका त्यांना बोलू नका सगळ्यांना बोलून व्यापक विचार डोक्यात ठेवला की असं नाही का असं नाही होणार का उद्या उद्या समजा माझी राज्य कार्यकारिणी मी निर्णय घेतला तर संपत उतरणार का सगळे तेवढी दाखवत नाही का. पण सगळ्या एकत्र होणं हा मेसेज राज्याच्या समोर पत्रकार प्रशांत कांबळे आले होते की मी आता बघितलं त्यांना त्यांचं चाललंय खाली काय काय एसटीच्या लोकांच्या समोर काय मेसेज झाला पाहिजे. मेसेज असा गेला पाहिजे की एसटी कामगारांच्या भल्यासाठी सगळ्या संघटना एकवटल्या. आता राहिला प्रश्न विश्वासार्थेचा मुकेश राव, तर आता सगळे साधन आहेत सगळे मीडिया आहेत सगळ्या गोष्टी आहेत. आणि तुम्हाला सांगतो मी स्पष्टपणे सांगतो की जर विलिनीकरणाचं होत असेल तर विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती विलिनीकरण कसं केलं जाऊ शकतं याचे 10 प्लॅन तयार आले ए बी सी डी एफ जी एच आय. तुम्ही म्हणत असाल की विलिनीकरण होऊ शकत नाही सातवा वेतन आयोग भागात तुमच्याकडे बहुमत असेल. माझं म्हणणं आहे का
तर त्याच्यावरती मी तयार आहे. समजा बहुमत तुमच्या बाजूने असेल, माझं विलिनीकरणाचं नसेल बहुमत या सभागृहातलं 22 संघटनातलं, तर मी सातव्या वेतन आयोगाला तयार आहे. राज्य सरकार एवढं मग तुम्ही असंही म्हणा की उद्या मी राज्य कार्यकारिणीमध्ये बेमुदत संपाचा निर्णय घेणार आहे ना विलिनीकरणासाठी. हा विलिनीकरणासाठी सांगतो दिवाळीच्या आधीच्या आंदोलनाचा काय निर्णय होईल ते उद्या ठरवू ना. परंतु आता जर ठरवत असेल तर आता ठरवा कृती समितीच्या वतीने आपल्याला दिवाळीच्या आधी मात्र अंगात आणावं लागेल, काही ना काही आणावं लागेल, कारण लोकांना दिवाळी पुढे आलेली आहे. भले जरी सतीश पाटील साहेबांनी तुम्हाला प्रॉमिस केलं असलं तरी आम्हाला पवार साहेबांनी प्रॉमिस केलं ना, आम्ही 4 वेळा जाऊन आलो. जसं कार्याध्यक्ष साहेब म्हणते की ना 4 वेळा जाऊन आलो, तुम्ही दाखवून नाही का तुम्ही एवढंच काय दाखवलं. आम्ही पवार साहेबांची बातमी दाखवली तिथं नेऊन की साहेब तुम्ही कोल्हापूरला सतीश पाटील साहेबांना सांगितलं होतं की 8 दिवसात बैठक लावा, आला ना कोरोना आला, नंतर 2 ऑपरेशन साहेबांची झाली, ठीक आहे आम्हाला संकोच वाटत होता पण पत्रच आम्ही सगळी दिली. तेव्हा मी एक क्लिअर कट करतो की एसटी कामगार संघटनेला कोणत्या राजकीय पुढाऱ्याला कुणालाही अंगावर घ्यायची वेळ आली तर निश्चितपणाने घेतले जाईल, ह्याच्यावर काळ्या रंगावरची पांढरी रेषा आहे. दुसरी गोष्ट, कृती समिती स्थापन झाली, जे आंदोलन इथं ठरेल ना त्या आंदोलनाला 2 पावलं पुढेच असू पण चर्चेला मात्र तुमच्या सगळ्यांना घेतल्याशिवाय जाणार नाही. तिसरी गोष्ट काय की विलिनीकरणासाठी जेव्हा बेमुदत संपाची वेळ येईल मान्यता प्राप्त संघटना एमआरटीयू पीएलपी यांच्या 24 वनुसार मतदान घेऊ. जो तुम्ही पहिल्याही संपत म्हणजे आमच्या आधी संपत घेतला त्यांनी ते मतदान घेतलं होतं, त्यांना कायदा सांगायला माहिती आणि मतदान घेतलं होतं त्याप्रमाणे मतदान घेऊन आम्ही संपाची नोटीस देऊ. जर तुम्ही म्हणत असाल कृती समितीची एकत्रित द्या, कृती समितीची देऊ. तुम्ही म्हणत असाल तुम्ही नोटीस द्या, तुम्हाला सपोर्ट करायला जसं यांनी दिली होती तशा द्या. तुम्ही ज्या पद्धतीने सांगाल त्या पद्धतीने संप करायला तयार आहोत. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो मी, जोपर्यंत कामगार मानधनाने संप माघारी घ्या, मान्यता ढगात गेली हे मी तुम्हाला आज सांगतोय, जोपर्यंत कामगार मानधनाने की संप माघारी घ्या तोपर्यंत संदीप शिंदे अहमद ताटे तो संप विड्रॉल करायला जाणार नाहीत. नाही तुम्हाला तुम्ही दाखवलं विषय काय राहत होता याच्यात. आता ह्याच्यात विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. मी मुकेशला एक मिनिट आता राहिला काय प्रश्न राहिला मागचं झालं ना काळे कोळसे झाले. ऐका दोन मिनिट ऐका मला तेच सांगायचं. फॉर एक्झाम्पल माय साहेबांना तुम्ही फोन केला, माय साहेब बोलले येतो बरोबर ना, त्याच्यानंतर 3 दिवसांनी तुम्ही शरद पवारांना भेटायला गेले, त्यावेळेस 4 जणांना तुम्ही बरोबर केलं. पवार साहेबांची कोणाची ओळख नाही, कोणाची नाही ओळख सगळ्यांची. आता एक मिनिट सांगतो, आज सुप्रियाताई सुळे बरोबर ओंकार आहे त्यांचा मुकेशच्या विषयी मला वाईट भावना बोलायच्या नाहीत. त्यांना काय कटू अनुभव आलेत ना, यांना बी आलेत मला त्यांना. अरे ऐकून घ्या ना, ऐकून तर घ्या तुम्ही. मला काय म्हणायचंय की याच्या पुढच्या काळामध्ये होणार नाही पण तेच आपण घेऊन बसणार आहोत. मग आता तुम्ही एकदा विश्वास ठेवून ठेवलं पाहिजे. बरं माझं म्हणणं काय, ज्यावेळेस चर्चेला जाऊ तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाऊ. फक्त एवढंच करायचं की गद्दारी कोणाची करायची नाही. गद्दारी जो करेल त्याला बाहेर खड्यासारखं काढून टाकायचं, कुणी मिठाचा खडा. एवढं सगळं घडून आले ना, एवढं सगळं खूप मला समाधान वाटतंय. आज का थोडं स्टार्टला झालं लोकांचं, आज बाहेर थोडंसं म्हणून वाईट वाटलं. परंतु आता काय वाटतं की सगळेजण आंतरमानवी चर्चा करतात, सगळ्यांना त्या एसटी कामगारांच्या विषयी वाटतं ना, ते वाटत असेल ना आज निर्णय घेऊन टाका. कृती समितीमध्ये संदीप शिंदे नसला तरी चालेल, काहीच विषय नाही अजिबात. परंतु कृती समिती 4-5 जणांची करायचं आहे होणार नाही. माझं म्हणणं आहे कृती समितीच्या संदर्भात चर्चा करायची असेल प्रत्येक इचिवरीवर एक माणूस घ्या, कशात घ्या, कृती समिती घ्या. मी तुम्हाला काय ठरवायचंय, कुणी चर्चेला गेलं पाहिजे, कसं गेलं पाहिजे याची गोष्टी करा. पण तुम्हाला सांगतो दिवाळीच्या पूर्वी आताही आपल्याला अंगात आणावं लागेल, कसं आणायचं ते ठरवा. दुसरी गोष्ट, हिवाळी अधिवेशनावरती सगळ्यांचा मिळून हातात हात घेऊन एक महामोर्चा निघाला पाहिजे. हे पण तितकंच महत्वाचं आहे. आणि विषय कोणते घ्यायचे ते शोर तेच केलं होतं. त्या 13 तारखेच्या ह्याच्यात मला रेडकर साहेबांनी मी निर्भवन साहेबांनी मी मला अगोदर कॅन्टीनला मी सांगितलं होतं की शिंदे साहेब असं असे मी त्यांना त्या सगळ्या गोष्टी ऐका शशकराव साहेब बोलतील आणि त्यानंतर आपण विषय ठरवायचे आंदोलनाचे, तर त्यानंतर विषय ठरवणार आहे ना आपण दुसरं काय. परंतु तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये
कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही माघार घेणार नाही, संपापासून अजिबात माघार घेणार नाही, हे तुम्ही शोर करा एवढंच मला सांगायचं होतं. माझ्या मुकेशच्या प्रत्येक आरोपाला उत्तर मित्र सगळे तुम्ही एकत्र आलात त्याबद्दल सगळ्या कामगारांच्या वतीने तुम्हाला धन्यवाद. खर तर एवढा सगळे आपण सगळे आपण सगळे मुळामध्ये मागच्या यांच्या एका बैठकीला मी होतो कृती समितीच्या दुसऱ्या बैठकीला नव्हतो. अजेंडा फिक्स नसल्यामुळं तुमचा तुम्ही काय करणार हे फिक्स नसल्यामुळं ती मीटिंग फुकट गेली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर टीका झाली आणि टीका बरोबरच आहे. आपल्या या चळवळीमध्ये मला 40 वर्ष झाली मालकर साहेब तुम्ही माझ्याबरोबर आपण काम केलेले एका जिल्ह्यामध्ये. त्यांचे मृत्यू झाले ना त्याला वाटेल आणि आपण मृत्यू केले आपण लावलं क्या आणि आलं रत्त असं त्याला स्वर्गात सुद्धा वाटेल. लक्षात घ्या त्यांनी एवढ्यासाठी आत्महत्या केला नाही, त्यांनी या सगळ्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आत्महत्या केली. तरी सुद्धा आपण आपल्या सगळ्यांची भूमिका माझी तुम्हाला माझा जो अनुभव त्याच्यानंतर सांगण्यास स्पष्ट आहे. ही कृती समिती वगैरे सगळं दाखवायच आहे याचा निमंत्रक नेमण्यावर मी 40 वर्ष बघितलं. शिवाजी चव्हाण भिंगारदिवे मी स्वतः हनुमंतराव ताटे सगळं निमंत्रक कुणालाच कोणी स्वीकारला नाही एसटीमध्ये आतापर्यंत कुणालाही स्वीकारलं नाही आजपर्यंत. लक्षात घ्या तुम्ही काय तुम्हाला आता ते ऐकायला मिळते ना हे सगळ्यांनी ऐकलं कुणालाच कोणी स्वीकारलेलं नाही. हे स्वीकारायचं असतं तर ऐकलं 22 आणि 26 संघटना झाल्याच नसतं. लक्षात घ्या आज तरी आपण इथे एकत्र आता काय झालंय आता सगळ्यांचा नाविलाच झालंय कारण लोकांचा रेट आहे लोकांनी आत्महत्या केले म्हणून आपण एकत्र आले. आणि तुम्हाला मी सांगतो दोष देऊ नका शशांक राव सुद्धा एसटीमध्ये उगाच नाही आले आपल्या अपयशामुळे ते आले. बडळकर सारखी व्यक्ती राजकीय व्यक्ती आहे आमचा राजकीय विरोध आहे पण ती एसटीमध्ये आली होता कारण आपल्या सगळ्यांचं हे अपयश आहे लक्षात घ्या म्हणून ते लोक येतात पुढे. आणि म्हणून आता हे पुन्हा पुन्हा उघडत बसण्याचा अर्थ नाही. आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल त्याला स्टेप बाय स्टेप बसावं लागेल. एका मिनिटात संप असं पण योग्य नाही की त्याला त्याच्याकरता तुम्हाला विषय ठरवावे लागतील नोटीस द्यावी लागतील त्या विषयावरती सगळ्या युनियनचं एकमत व्हावं लागेल. लक्षात घ्या कारण एवढं सोपं नाही तुम्ही संप म्हणता उद्या मालोगा साहेबांना शक्य आहे काय नंतर क्षण घेतात शक्य आहे का सांगा तुम्हाला कुणाला शक्य आहे. अहो जे म्हणतात ना आता आम्ही संपला पाठिंबा देतो त्यांना पण आता शक्य नाही आहे कारण आपले मागचे अनुभव फार वाईट आहे त्यामुळं किंवा राजकीय परिस्थिती बदलली आहे या सगळ्या परिस्थितीमुळं थोडा विचार करून करूया. पण एकदा लेट पण थेट आपल्या सगळ्यांना एकतर आम्ही तर पूर्वीच जाहीर केलंय की विलीनीकरण या मुद्द्याला आमच्या संघटनेचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी मला वाटतं संघर्ष ग्रुप नंतर त्यांनी सांगितलं की आता एसटी समोर पर्याय नाही आता याच्यात सुद्धा मतप्रवाह आहे की विलीनीकरण अवघड आहे वगैरे येते. पण यांनी सांगितलं माझी परवा मगाशी की राजकीय इच्छाशक्ती असेल तर ते सुद्धा काही अवघड नाही. शेवटी हे कायदा कानून म्हणून सगळं बदपाचा लक्षात घ्या. आंध्रामध्ये जे झालं ते काही कायद्याने झालं का त्यांनी त्यांची इच्छाशक्ती होती तिथल्या राजकीय लोकांची आणि म्हणून विलीनीकरण झालं. पण आता पर्याय काय मी तुम्हाला सांगतो मी मला काय हुशार की मारायची नाही लोकांसमोर लाईव्ह आहे म्हणून तुम्हाला तर माहिती आहे मी लिहितो मी वाचन करतो रावसाहेब तुम्हाला माहिती आहे मी वाचले असते एसटी या विषयावरती माझे 124 आर्टिकल आहेत आता म्हणजे त्यात सर्वात जास्त महाराष्ट्रांचे पर्याय आहेत. मला एवढंच सांगायचं आहे की आता एसटीच्या उत्पन्नावरती एसटीच्या कामगारांना वेळेवर वेतन देता येणार नाही महागाई भत्ता देणार नाही तुमच्या सगळ्या गोष्टी देणार नाही मग आपल्या समोर पर्याय काय लक्षात घ्या तुम्हाला मी सांगतो काय करणार तुम्ही आता तर वाढणार नाही काय होणार तुम्हाला माहित आहे आता इतक्या गाड्या भंगार झाल्या तर या गाड्यात उत्पन्न मिळू शकत नाही तुम्हाला. आता फक्त 11,000 गाड्या रस्त्यावरती आले 11 इथे मुझा भाई त्याला माहिती आहे ट्राफिकला की 11 कोटी 12 कोटी रोजचं उत्पन्न आहे किती वाढून वाढेल तुमच्या अजून 4 गाड्या अजून 3-4 कोटी 5 कोटी वाढेल कारण परिस्थिती बदलली आहे. 19 महिन्याच्या कालावधीमध्ये आपला प्रवासी डायव्हर्ट झालेला आहे प्रवासी खासगीकडे गेलेला आहे प्रवाशाला आता एक आयडिया आली आहे की एसटी शिवाय सुद्धा आपल्याला डबायला जाते त्यामुळे आपली मक्तेदारी संपल्यामुळं आपल्या उत्पन्नावरती आपलं भागणं मुश्किल आहे. आणि म्हणून त्याच्यात एक सर्वांकस तोडगा काढण्यासाठी सरकारवरती किंवा राजकीय लोकांवरती दबाव आणावा लागेल असं मला वाटतंय. त्याच्याकरता एक फिक्स काहीतरी तुम्ही ठरवा धोरण ठरवा मुद्दे ठरवा नाहीतर काय होतं मी नेहमी अनुभवतोय आतापर्यंत इथून बाहेर गेला ना अरे काय कसं काढली बरोबर काढली ना असं आपण बोलतो
म्हणजे सगळ्यांना माहित आहे हे काही खोटं नाहीये, आपण समोर एक बोलतो आणि मागा एक बोलतो आणि त्याच्यामुळे या चळवळीचं नुकसान झाले आणि लोकही भावनिक. आता काही लोक व्हॉट्सअप पण टाकतात, याला नेतृत्व द्या त्याला नेतृत्व द्या, मला काही कळत नाही. अरे कसलं नेतृत्व, लोक म्हणतात नेतृत्व, हे सोशल मीडियावरचं जे खेळ आहे ना चुकीच आहे, याच्यामुळे आपली चळवळ भरकटलेलं आहे, ह्याच्यामुळे एक मोठा मोर्चा झाला, याच सोशल मीडियामुळे 300 रुपये झाले आणि याच्यातनं आपल्याला 0 मिळालेलं आहे. हे तुम्हाला मेसेज करावं लागेल. 4849 कोटी जे रावते साहेबांनी इथले त्याच्यामध्ये 1 पैशाची वाढ झाली आहे लक्षात घ्या. आणि म्हणून आपण आपल्याला पुनरावर्ती टीकाटिकी करायची नाही. मित्रांनो हात उडून विनंती, तुम्ही म्हणाला पहिली युनियन बंद करा, खरोखर आम्ही युनियन बंद करू. आता कसली युनियन, कामगार राहिला तर युनियन राहतील. आज कामगार मरतायत, कामगार आपल्याला सोडून जात आहेत, कामगार नवीन नवीन कृत्या करतायत आणि म्हणून हे सगळं थांबवायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे आणि काहीतरी फिक्स करा. आता लगेच कुठे सांगितलं 28 तारखेला आता हे करा, उन्मोर्चा करा, ही कुठली मला काही कळत नाही. असं नाही झालं, ह्याच्यामुळेच आपण चुकलोय. कोणते मला दिवाळीच्या अगोदर संप करा, असं नाही झालं. संप करायला पाहिजे कारण आताची परिस्थिती आलेली आहे. संपाला विरोध असायचं कारण नाही, पण त्याला पण मी काय म्हणतो, आपल्याकडे एवढ्या युनियन आहेत, आपल्याकडे एवढे राष्ट्रीय पुढारी आहेत, त्या सगळ्यांचे एकदा मध्यस्थी करून घेऊया आणि मग शेवटचा हत्या म्हणून आपण संप करायलाच पाहिजे किंवा एखादं आंदोलन करायला पाहिजे. संपाशिवाय सुद्धा अशी काही प्रभावी आंदोलन आहेत. आता मध्यंतरी तुम्ही वेतन थांबल्यानंतर म्हणजे कामगार संघटनेने नेतृत्व काही आंदोलन झालं ते घरात लोक आक्रोश आंदोलन त्याला यश नक्की आलं. लक्षात घ्या, हे नाकारता येणार नाही. त्याचं सगळ्या टीव्ही मीडियाने लावून धरलं, ते आयबीएन लोकमतने 3 दिवस तो विषय लावून धरला, सगळीकडे लोकांना जागृत केलाय आणि यश मिळालं तुम्हाला. आणि त्यामुळे दुसरं माई बत्ता मी तुम्हाला सांगतो, दिवाळीच्या अगोदर मिळणारच आहे आणि तुमचा हा एकत्र येतनाचा जो मेसेज केला ना सगळे तुम्ही एकत्र आले झक मारून. मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगतो, महागाई बत्ता तुम्हाला दिवाळीच्या अगोदर मिळणार नाही, मिळणार. ह्याच्यासाठी रावसाहेब काही वेगळं करायची गरज नाही. लक्षात घ्या, आपल्याला आता जे पुढे मिळवायचं आहे त्याला आपण सौते सुभे करायची गरज नाही. आपण सगळे एकत्र येऊ. आता ह्याच्यामध्ये सुद्धा अजून काही गोष्टी त्रुटी आहेत. आता रावसाहेबांनी मोर्चे जाहीर केलं अगोदरच, अर्थात आपली मिटिंग झालेली नव्हती, बरोबर. निर्भवनेनी सुद्धा आता मगाशी सुनीलनी सुद्धा मध्ये सांगितलं की 2 तारखेला काहीतरी उपोषण आहे. तर ह्या सुद्धा गोष्टी आता त्यांनी चुकीनं केलं असं म्हणत नाही. आपण वेळेवर एकत्र आलो नाही म्हणून त्याला करावं लागतं. त्यांचं चूक मुळीच नाहीये, लक्षात घ्या, त्यांचं बरोबर आहे. आणि म्हणून त्यामुळं आपण जर सगळ्यांनी एकत्र आलो पहिल्यांदा, मला असं वाटतं की हे सगळे लोक बसू शकणार नाही, पाहिजे आम्ही येत नाही. तुम्ही 2-4 लोकांनी काय मांडायचं ते ठरवा आणि ते मान्य आणि मांडल्यानंतर एकदा मग कुणी जाऊन जर केलं नेहमीसारखं. तुम्ही सगळे बरोबर बोलले, काके साहेब पुरावा, मी पण पुरावा आहे, सर्विस सेंटर नवीन आले, तुम्हाला माहित नाही की नेहमी कामगार संघटनेने खास करून आता ते नेते इथे नाहीये. अरे तो आम्ही नारायण राणेंकडे आम्ही गेलो आणि मान्य केलं. गोविंदराव अधिकारी मध्यस्थी केली त्यावेळी सुद्धा, लक्षात द्या, आमच्या पुढे जाऊन लगेच कामगार संघटनेच्या हिशामुळे झालं. अरे हा अनुभव आहे, लक्षात घ्या, हे काय नवीन नाहीये. तुम्हाला तुमच्यासाठी पण नवीन आहे संधी, म्हणून तुम्हाला त्यांच्यामुळे बोलणं खावं लागलं. रिप्लेसमेंट आले ना, हा ठीक आहे. तरी सुद्धा आता काही वाचण्यात लक्षात आलं की तुमचंही काहीतरी मागच्याकडे असं होतं आणि म्हणून नाही असेल तरी त्या सगळ्या 25 कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचा विचार करून आता आपण सगळे एकत्र आलोय. आणि मला वाटतंय एकत्र सगळे आलेत ना, संदीप शिंदेने प्रयत्न करून वगैरे एकत्र आलेले नाही. लोकांचा रहता पण लक्षात द्या, लोकांनी आता आपल्याला समजा केला ना, कुणी विचारला तुम्ही, कुणाला विचारलं सांगा तुम्ही. आता ही चळवळ आपल्या सगळ्यांच्या हातातून बाजूला गेलेली आहे. कोण जर म्हणत असेल ना मी संप करेन किंवा मी संप फोडणे तर ते शक्य नाही आहे. लक्षात घ्या, लोकांनी आता स्वतःच ठरवलेलं आहे कारण आता ते मरायला तयार झाले. आता असंही मिळत नाही ना, असंही मरायचंच आहे ना, तर एकदा काय करायचं ते करून संप करून धरू किंवा अजून काय तोडफोड करून धरू अशी मानसिकता लोकांची झालेली आहे. आणि ही मानसिकता व्हायला ही सगळी चळवळ, या चळवळीतले सगळे आपल्यासारखे लोक
माझ्या सहित म्हणलं तरी मी माघार घेणार नाही लक्षात घ्या. त्याच्यामुळे ही लोकांची अवस्था झाली आहे. म्हणून तुम्हाला हात जोडून घेण्यात येते. एका मिनिटात उद्या लागेल मोर्चा, उद्या लागेल संप, असं काही करू नका. कारण सगळ्यांना आपल्या आपल्या नेतृत्वाला विचारावं लागेल. उदाहरण घ्यायचं तर मला तर साहेबांच्या विनंतीची अपेक्षा अरविंद सावंत सावंत साहेब सरकार पक्षाचे, तर त्यांच्या मंत्र्यांना विचारावं लागेल, वरिष्ठांना विचारावं लागेल. आम्हाला आमचे अध्यक्ष भाई देखता भाई देखता सरकार पक्षाचे लक्षात घ्या. दिलीप दादा इथे आले समजा त्यांनी पाठवले दिलीप दादा, तर त्यांना विचारावं लागेल. आणि तुम्ही काही म्हटलं ना तरी सगळ्यांना आपापल्या नेतेमंडळीला विचारावं लागेल, कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावं लागेल. कारण याचे दुष्परिणाम सुद्धा, एखाद्या सगळ्यांनी संप केला किंवा आंदोलन केला तरी त्याचे दुष्परिणाम सुद्धा असतात. हे सगळे आपण पाठीशी घेऊन आपण सगळ्यांनी म्हणून सगळ्यांनी विचार विमर्श विनिमय करू. आणि दिवाळीच्या अगोदर असं काही ठरलंय का? तुम्हाला तर वाटलं ना की हे मिळायला पाहिजे. तुम्हाला मी सांगतो, महागाई भत्ता हे तुम्ही सगळे एकत्र आले ना, महागाई भत्ता मिळणार म्हणजे म्हणा मी लाईव्ह सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. तुम्हाला दिवाळीच्या अगोदर महागाई भत्ता कुठल्याही परिस्थितीत मिळेल लक्षात घ्या. आणि पगार तर देण्यात त्यांना लागतच आहे, कारण की दिवाळी 4 तारखेला 5 तारखेला आली आहे, त्यामुळे 1 तारखेला पगार मिळणारच आहे. ह्याच्यासाठी काय नवीन कुणी सांगायचं किंवा मी पत्र दिलं म्हणून होणार काय लक्षात लक्षात घ्या. हे आपलं कुरबाडीचा एसटीला इंडियामध्ये कुरबाडी फार आहे लक्षात घ्या, तो कुरबाडीचा भाग आहे. म्हणून ह्या गोष्टी मिळणार आहेत. आपल्याला कायमस्वरूपी तोडगा काढायचा लक्षात घ्या, कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर मला असं वाटत नाही. तुम्ही काय लक्षात घ्या, विलिनीकरणाला समजा आपलं विरोध असू शकतो एखाद्याचा, पण काय करणार तुम्ही गाड्या नवीन घेणार आहात. 5,000 गाड्या घेऊ शकतो आपण. आता 4-5,000 गाड्या कामाला आहेत, 5,000 नवीन गाड्या घ्यायला किती पैसे लागतील सांगा ना तुम्ही. बाहेर गाड्या घेणं म्हणजे एकतर शासनाप्रमाणे वेतन देणं बरं म्हणून शासन सुद्धा सरकार सुद्धा म्हणेल यांना 5,000 गाड्या घ्यायला पैसे द्यायचे, तर शासनाप्रमाणे वेतन दिलेलं बरं आहे असं सरकार म्हणेल लक्षात घ्या. अशी आता विकारक परिस्थिती झाली. म्हणून मित्रांनो पुन्हा पुन्हा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, आज जे काय मीटिंग मध्ये झालं ते पुढे घडू नये. आज सुद्धा तुम्ही किती जरी म्हणला सगळे एकत्र आले उष्णा औषध आणून शिंदे बोलले आणि कोण बोलले सगळे एकत्र आले, मला असं दिसलं नाही इथं एकत्र आले म्हणून. सगळ्यांनी आपला आपला अजेंडा बरोबर या मीटिंग मध्ये लाईव्ह राबवला लक्षात घ्या. त्यामुळं हे सगळं होऊ नये. आणि माझी पुन्हा पुन्हा सगळ्यांना विनंती आहे, आपण एकत्र आलोय पहिल्या 3-4 दिवस ठरवा. आम्ही जरा 30 तारखेपर्यंत बिझी आहे खरं सांगतो, पण आमचे लोक तुमच्या बरोबर कोण असतील. पण घाई पण काही करायची गरज नाही ना, घाई काय करता मला काही कळत नाही. तुम्हाला कुठलाही एकाला निर्णय घ्यायचा तर सगळ्यांना विचार करू द्या. तुम्हाला अगदी कामगार संघटनेला सुद्धा तुम्हाला सगळ्या लोकांची चर्चा केल्याशिवाय तुम्हाला असा निर्णय घेता येणार नाही. सगळ्यांना चर्चा करू दे. आणि एकदा आर्य पार आंदोलन मागच्या वेळेसारखं नाही, जसं 4 आंदोलनं झाली मोर्चा असेल त्याच्यातून काही फलनिष्पत्ती निघाली नाही, अशा प्रकारचं व्हायला नको. आणि माझी तुमच्या आता लाईव्ह चाललं म्हणून हे सोशल मीडियावरती चाललंय ना, हे युनियनचे पुढारी असे सकाळी व्हॉट्सअप बघितलं ना पुन्हा वरती टीका. अरे बाबा काय, ज्याला व्हॉट्सअप गळत नाही त्याच्यावरती पण टीका, जो व्हॉट्सअप बघत नाही त्याच्यावर टीका. अरे कुणावरती टीका घडत नाही, सगळ्यांवरती टीका. हे काही बरोबर नाही. याच्यामुळे ही चळवळ फरकडलेली आहे, चळवळ डिसाईन झालेली आहे. तुम्हाला वाटतं तुम्ही जिथं ते बरोबर आहे म्हणून आता वाटतं त्याचा परिणाम या चळवळीवर झाला आहे. म्हणून हे व्हॉट्सअपवर आणि सोशल मीडियावर अनावश्यक निकाल सुद्धा थांबला पाहिजे. एकमेकांची टीका व्यक्तिगत टीका थांबली पाहिजे लक्षात द्या, नाहीतर या चळवळीला भवितव्य नाही आणि पुढे आपल्याला असं करून पुढे आपल्याला यश मिळणार नाही. म्हणून पुन्हा पुन्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. संदीप शिंदेला मला पुन्हा सांगायचं आहे की पुनरावृत्ती झाली आणि ती पुनरावृत्ती ठिकाणी सांगितली लक्षात घ्या आणि पुढली झाली छोटी. आता मी काय तुमच्या कशात नव्हतो त्याच्यामुळे आम्हाला काही अनुभव नाहीये, तर अशी पुनरावृत्ती होऊ नये अशी सगळ्यांच्या समक्ष मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. पहिल्यांदा आता उद्या कधी बसता म्हणजे परवा उद्या परवा कधी बसता ते ठरवा. आणि लक्षात घ्या आत्महत्या झाल्या ऐका, भावनिक बरोबर आहे की भावनिक राजकारण करण्यात अर्थ नाही. म्हणजे कसं आहे आतापर्यंत काय झालेलं आहे हे सगळं आत्महत्या झाल्यात आणि दिवाळीला काहीतरी द्यायचे हे सगळं नको आहे. ऐका आतापर्यंत कॉन्क्रीट पाहिजे. आतापर्यंत आंदोलन झाली म्हणजे माझ्या 40 वर्षातली की तापलेल्या तव्यावरती पोळी भाजून घेण्याचं राजकारण इतक्या लोकांनी केलेलं हे मी मान्य करतो लक्षात घ्या. यापुढे ते होऊ नये लक्षात घ्या.
कारण आता कोळी नाही भाजत आपले लोक भाजतोय पण कामगार भाजतोय आणि म्हणून सगळ्यांनी एक अजेंडा ठरवा एक काहीतरी कार्यक्रम लगेच संप लगेच आंदोलन हे द्या तुम्ही आणि अजून एक मुद्दा निघाला की सगळ्या युनिटची जर नोटीस दिली तर चर्चेला बोलवताना पण लक्षात घेऊ माझं असं म्हणणं म्हणतो की कामगार संघटनेने नोटीस द्यावी त्याला बाकीच्या युनियनांनी सपोर्ट करा की प्रशासन काय म्हणणार काय देणार मला यांना बोलण्याचे अधिकार आहेत आणि हे झालेलं आहे हे दोन संपात झालेलं आहे कामगार संघटने बरोबरच चर्चा झाली असं होणार नाही असं सर्वांनी समक्ष मला एक सांगा की कराराच्या चर्चा जेवढ्या झाल्या मागच्या दोन संपामध्ये चर्चा संपाच्या अनुषंगाने झाली असं आपण गृहित धरूया 25 वर्षापासून होणार नाही चाललंय प्रत्येक बैठकीत वर्ष वर्ष मुख्यमंत्र्यांच्या चर्चेला उदर सर सगळे होते का नाही आता जिथं कराराची चर्चा आहे तिथं राऊते साहेबांनी तो रोल घेतला आम्ही यांच्याशी आणि प्रत्येक मुद्द्याला यांची शिष्टाचार किती का नाही वरती येऊन असं तुम्ही उगाच फोटो काढायचा मुद्दा पडतात ना मागच्या संपामध्ये मला स्वतः आदरणीय संप कधी मागे घ्यायचा साहेबांनी मागे घ्यायला तयार नाही फोन केले दुसऱ्या तिसऱ्या दिवशी साहेब आम्ही मिटवायला तयार आहेत म्हणून हे सुद्धा व्हायला तयार नको एकदा आर्यात पाचशी करायची असं काही राहिलेच नाही करूया एवढं बोलून मी माझं लांबलेलं भाषण संपवतो तुमची सगळ्याची माती मागतो मी जास्त बोललो म्हणून आमची युनियन नवीन आहे आणि आपण बोलवला त्याबाबत आपला आभार मुद्दा असा आहे की बरेच लोकांनी चर्चा केली बोला तयार नाही आहे की मे पासून वेळेवर वेतन मिळत नाही मेच्या वेतना बरोबर वेळेवर मिळाला नाही जूनचा वेतन मिळाला नाही त्याबाबत लोकांनी आज आपण इथपर्यंत का आलो लोकांना वेळेवर वेतन मिळत नाही महागाई भत्त्याचा विषय आला करारामध्ये आहे तरी मिळत नाही अनेक लोकांनी मान्यतावरती टीका केलं मी तर टीका झाला विषय आलो नाही मुद्दा असा आहे की लोक परेशान आहेत लोकांची व्यवस्था बिकट होत चाललेली आहे आणि म्हणून एक प्रकारचा अपघात निर्माण होतो आहे खरं म्हणजे हे सर्व होण्याचं कारण एकच आहे की सरकारची धोरण जी आहे ती धोरण बदललेली आहे त्या धोरणामध्ये कामगार कुठेच नाही आहे माझ्या मित्राने सांगितलं की 5000 गाड्या कुठून येणार काही लोकांनी नफा तोटा आमचा जो कामगार काम करतो एक महिना कामगार काम केल्यानंतर त्याच्या वेतन देण्याची जबाबदारी सरकारची आहे सरकारची जबाबदारी एसटी चालवण्याची आहे मग तोटा आणि नफा कुठे एका बाजूला तुम्ही अंबानी किंवा दुसऱ्या ह्या लोकांचे बिल माफ करताय बिल आउट करताय हजारो कोटीचे तुम्ही सीलिंग बांधताय आणि कामगारांच्या वेतनासाठी तुम्ही सांगताय नफा आणि तोटा काय नफा होणार आहे सीलिंग मध्ये तर मुद्दा इथे हा आहे की कामगारांना वेळेवर वेतन मिळालं पाहिजे कामगारांना जगण्यासारखा या मुंबई तर आपण आहोत बघतोय पण या महाराष्ट्रामध्ये जगण्यासारखा एक वेतन मिळालं पाहिजे जे मिळत नाहीये काय चुक झाली असेल काय असेल पण या मुद्द्यावर हे एकतर वेतन वेळेवर मिळावा महागाई भत्ता करारामध्ये आहे 19 मध्ये का नाही मिळाला का आपण मागणी केली नाही 22 संघटनेचे लोक इथे आहोत त्या करारामध्ये लिहिलेलं आहे केंद्र शासनाप्रमाणे तुम्हाला महागाई भत्ता मिळेल आणि त्यानुसार मिळालाही मागच्या 7-9 झाले 9-12 झाले 12 नंतर वाढला नाही कोणती युनियनने काय बोललं नाही हे आता आम्हाला माहित पडलं महागाई भत्त्याचा प्रश्न आहे पण ह्या सर्व प्रश्न काय अनेक लोकांचं विलिनीकरण हे ते परंतु मुख्य गोष्ट आहे की आपण काहीतरी एजेंडा निर्माण तयार केला पाहिजे सर्वांनी त्या मुद्द्यांवरती एकमत झाला पाहिजे आम्ही काही निर्णय घेतला का
आम्हाला घ्यावं लागलं युनियन म्हणून सांगतील. पण या मुद्द्यांना घेताना आपण हे पहिलं सांगितलं पाहिजे की नफा आणि तोट्याचा आपण विचार इथे जर मांडला तर कामगार आपण जोड्यानं मांडणार कारण आपण कामगारांचे प्रश्न सोडवायला बसतोय सरकारचे नाहीये. सरकारच्या धोरणामुळे हे सर्व झालेलं आहे. भाजपा असो कोणतं कोणी होतो पुन्हा आणि एसी बसेस सुरू झालेलं आहे. नुकसान यांचा होणार नाशिकचं सांगितलं तुम्हाला तर आपली एसटी कशी टिकेल पैसे कुठून आणणार जनतेकडून टॅक्स जातोय. आम्ही कुणाच्या आमदार आणि खासदारांच्या ठिकाणून पैसे मागत नाहीये. ही व्यवस्था टिकवण्यासाठी सरकारची जबाबदारी आहे. तर अशा एका मतावर येऊन आपण पुढचे निर्णय आपण घेतलं पाहिजे. मला वाटतं की आपसातले जे वादविवाद आहे ते आपण थोडं बाजूला ठेवूया पण कामगारांचे जे मूळ प्रश्न आहे त्याच्यावरती आपण चर्चा करून येणाऱ्या काळात जे काय आपण निर्णय घेणार ते आपण निर्णय घेऊ. सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि मित्रांनो संघर्ष एसटी कामगार युनियन ही मार्च महिन्यामध्ये याच वर्षी जन्माला आली आणि जसे वरिष्ठांनी सांगितलं की कामगारांनीच ही संघटना आणली एसटीमध्ये कारण अनेक लोकांना अनेक प्रश्न सोडवायचे होते आणि त्यांना वाटलं की आम्ही काहीतरी करू शकतो. आम्ही इथे कोणावरही टीका करत नाही आणि टीका करण्यासाठी ही संघटना उभारलेली नाही आणि आम्ही कामगारांची चळवळ चालवतो आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जगवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि जेवढी लोक एकत्र येतील तेवढा चांगला हा प्रयत्न यशस्वी राहील असं मला वाटतं. एसटीच्या कामगारांची आणि त्याच्या कुटुंबांची आज परिस्थिती फार बिकट आहे आणि दुर्दैव आहे की एसटीचा कर्मचारी हताश होऊन आत्महत्या करत आहे. आम्ही अनेकदा कालपर्यंत आजही ज्यांच्या कोणाचे निराश होऊन फोन आले त्यांना सांगितलेलं आहे की आत्महत्या हा काही पर्याय नाही त्याच्या ऐवजी संघर्ष करण्याची भूमिका घ्यावी आणि मला वाटतं की संघर्षाची भूमिका जर घेतली तर यशस्वी नक्की होईल. प्रश्न अनेक आहेत काय करायला हवं कृती समितीत काय निर्णय होईल. मी आधीच सांगतो की कामगार हिताचे जे काही निर्णय असतील त्याच्याबरोबर एसटी संघर्ष एसटी कामगार युनियन उभी राहील. कामगार हितांच्या प्रत्येक निर्णयाबरोबर आम्ही उभे राहतो. फक्त मी वाचून दाखवतो माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर 14 तारखेला जी आमच्या संघटनेची बैठक झाली ऑनलाईन त्याच्यामध्ये जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याच्याबद्दल फक्त माहिती देतो. जे काही 14 तारखेच्या मीटिंग मध्ये निर्णय झाले त्याच्या आधी माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणखी आमच्या संघटनेची भूमिका स्पष्ट होईल. विलीनीकरण असेल बाकीच्या गोष्टी असतील एसटी कामगारांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत. हे पत्र माननीय मुख्यमंत्री साहेबांना दिलं गेलेलं आहे. 9 मागण्या आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचारी व मालमत्तेचा संपूर्ण ताबा महाराष्ट्र शासनाने घ्यावा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचारी व मालमत्तेचा संपूर्ण ताबा महाराष्ट्र शासनाने घेण्यासाठी करावयाच्या कारवाईची पूर्वतयारी व नियोजन करण्यासाठी अभ्यास गट नेमण्यात यावा आणि त्या अभ्यास गटामध्ये कामगार संघटनांना प्रतिनिधित्व देण्यात यावं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व मालमत्तांचे शासकीय मूल्यांकन करणं बाजार मूल्यांकन करून घेऊन ताबा घेण्याच्या कागदपत्रांमध्ये त्याचा उल्लेख व्हावा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे सद्य वेतन भत्ते सेवा शर्ती संरक्षित करून त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाचे कर्मचारी अधिकारी घोषित करावे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना लागू असल्याप्रमाणे 6व्या व 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करून त्यांची
1/1/2006 पासून सुधारित वेतन निश्चिती करावी आणि निर्माण होणारी थकबाकी तातडीने देण्यात यावी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था करावी. सर्व शैक्षणिक शुल्क महाराष्ट्र शासनाने भरावे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना ₹10,00,000 वैद्यकीय विमा संरक्षण देण्यात यावे, म्हणजे मेडिकल इन्शुरन्स. याच्यामध्ये आपला कर्मचारी, त्यांची पत्नी किंवा नवरा, मुलं आणि आई वडिलांचा समावेश असावा अशी आमची मागणी आहे. त्याच्यामध्ये ₹10,00,000 मेडिकल विमा देण्यात यावा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दरमहा आजची परिस्थिती बघता, कारण आज अनेकांना राशन मिळत नाहीये, पगार वेळेवर नाही, तुटपुंज पगार, दुकान राशन देत नाहीये, घरी राशन नाही, अशी परिस्थिती आहे. आणि हे सर्व सरकारच्या धोरणांमुळे आणि निर्णयांमुळे झालेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दरमहा ₹5,000 राशन संबंधित आगार आस्थापनांमध्ये मोफत उपलब्ध करून द्यावे. 8वी भीत टार्गेट्स वेतन द्यावे. दुर्दैवाची बाब आहे, कारण की जो आपला अधिकार आहे, मूळ अधिकार आहे, तोही वेळेवर मिळत नाही. म्हणजे आपण काम करतो आणि तरी आपलं वेतन वेळेवर येत नाही. कोर्टाचे निर्णय असल्यानंतर सुद्धा ते वेळेवर येत नाही. आणि शेवटची आणि ही फार महत्वाची आहे, आत्महत्याग्रस्त एसटी कामगारांच्या कुटुंबांना ₹50,00,000 एक रकमी अर्थसहाय्य देण्यात यावे. तसेच कायदेशीर वारसास अग्रहक्काने नोकरी देण्यात यावी. हे मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना केलेली आहे. आम्हाला असं वाटतं आणि हे चर्चा करून जेवढे काही आमचे कार्यकर्ते असतील, जेवढे सभासदांपर्यंत पोहोचू शकलो, त्यांच्याशी चर्चा करून या मागण्या माननीय मुख्यमंत्री साहेबांना दिल्या गेलेल्या आहेत. आणि हे माहिती आहे की या जर मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील तर संघर्षाशिवाय पर्याय नाही, कोणी प्रेमाने देणार नाही. पण आज परिस्थिती आहे की प्रत्येक एसटी कामगार सांगतोय की संप करा आणि कुठे एकदाचा प्रश्न मिटवा. त्यांचं म्हणणं चुकीचं नाही, कारण परिस्थिती तशी उद्भवलेली आहे. पण आपल्याला माहिती आहे की कोणताही निर्णय घाईघाईने घेण्यानं चुकीचाच निर्णय होईल. आणि एखाद्या संपाचा जर दुष्परिणाम येईल तर नेत्यांवर नाही आणि कामगारांवर येईल. त्यामुळे आपण जे काही पावलं उचलू ते व्यवस्थित सर्व संमतीने उचलले गेले पाहिजेत, चर्चेने उचलले गेले पाहिजेत. आणि याच्यामध्ये कामगारांचा सहभाग असणं फार गरजेचं. कामगारांच्या सहभागांशिवाय निर्णय घेऊ नये, कारण की ते सर्व निर्णय कामगारांसाठी घेत असताना कामगारांचा सहभाग त्याच्यामध्ये नक्कीच असावा. आमच्या संघटनांनी ज्या काही मागण्या आहेत ते मान्य करून घेण्याच्या तयारीसाठी काही निर्णय घेतलेले आहेत आंदोलनाचे. आम्ही असं ठरवलेलं आहे, म्हणजे 14 तारखेच्या बैठकीमध्ये हे ठरलेलं आहे की जेवढे आपले रिजन आहेत त्या 5 रिजन 6 पैकी 5 रिजन्स मध्ये मोर्चे होतील येणाऱ्या दिवसांमध्ये. त्याचं वेळापत्रक आहे. आणि शेवटचा मोर्चा जो नागपूरच्या रिजन मध्ये असेल, पण नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होत असल्याने 9 डिसेंबरला नागपूरला विधान अधिवेशनावर तिथे सर्व पुन्हा महाराष्ट्राच्या एसटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा नागपूरला न्यायचा असं निर्णय झालेला आहे. वेळापत्रक आहे की 29 ऑक्टोबरला औरंगाबाद रिजनचा मोर्चा, 12 नोव्हेंबरला मुंबई रिजनचा मोर्चा, 18 नोव्हेंबरला पुणे रिजन, 26 नोव्हेंबर नाशिक रिजन, 3 डिसेंबर अमरावती आणि नागपूरला विधान ज्या वेळेला सत्र सुरू होईल असेंब्लीचं त्यावेळेला नागपूरला होईल. हे असं नियोजन केलेलं आहे. या मागण्या फार महत्वाच्या आहेत, कामगार जगवणं गरजेचं आहे. त्यामुळे जे काही निर्णय होतील आपण सर्व आपण एकमेकांवर टीका करणं सोडून बाजूला कामगार हिताचे निर्णय घ्यावे. परत एकदा सांगतो की जे काही कामगार हिताचे निर्णय असतील त्याच्यामध्ये आमची संघटना सहमत म्हणजे सहभागी असेल, एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
एकमेव असं महामंडळ आहे की ज्याचा पगार कारण की आता ते सर्व बंधनाला कमी 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 होत जात म्हणून या प्रसंगी व शासनाचे या ठिकाणी आभारी मानतो अभिनंदन करतो आणि आज आमच्या या कर्मचाऱ्यांना याही परिस्थितीमध्ये त्यांनी पगार दिलेला आहे तो मागे पुढे कदाचित होत असेल परंतु त्याच्यासाठी मी शासनाचे आभार या ठिकाणी मानणं मला मी कमी वाटतं समोर धन्यवाद आणि पुढचं जर काही करायचं असेल तर कामगार संघटनेत आपल्या संघटनेनी उपस्थित कामगार ज्या उद्देशाने ही बैठक बोलवलेली आहे त्याच्यावरती बरीचशी चर्चा झाली एवढं काही अपेक्षित नव्हतं खरं तुमच्या अध्यक्ष शिंदे यांना गेले अनेक दिवस मला मी प्रयत्न करतो करून आहे सर्वांना एकत्र आणण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या पूर्वीला जे आमचे अध्यक्ष होते ते आमचे मित्र जरी आमच्याकडे नसले तरी मित्र आहे तर ती चर्चा मी काही करू इच्छित नाही परंतु हरकत नाही म्हणलं सर्वांनी एकत्र येणं आणि त्यातून काही चांगल्या बाबी घडणं या दृष्टिकोनातून आपल्या दोन मला वाटतं दोन बैठका झाल्या एक तळेगावला झाली दुसरी मिरण रोड लागली आता हे कुठे घ्यायची असा प्रश्न चालला बर्गे म्हणले दादांना आम्ही बोलतो तिथं या कार्यालयात येतो कुठे बैठक निर्णया संघटनांची निर्णय ऑफिसेस असतात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला घेतली तरी हरकत नाही प्रत्येक भेटच घेतली पाहिजे असं काही काय नाही आम्ही घेतलं दोन तीन वेळा ज्या म्हणलं हरकत नाही परंतु त्या बैठकीच्या अनुषंगानं इथं बैठक होती आपल्या कार्यक्रम ठरवण्याची आणि आहे मला असं जाणवलं की मान्यता प्राप्त कामगार संघटनेवर अनेक वेळा टीका केलेली आहे पुन्हा एकदा टीका करण्याचा प्रयत्न केला लोकांना आज ते अभिप्रेत नाहीये सर्वसामान्य कामगारांना ही सर्व कल्पना आहे त्याची पूर्ण कल्पना आणि त्याची उत्तर देत बसलो अजून तासभर माझं भाषण होऊ शकतं त्याचे सगळे पुरावे मी मला माहित होत आहे थोडं नियोजनबद्ध चालू आहे बातमी माझ्याकडे आली होती आणि म्हणून त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर इतिहास हटवल्याशिवाय इतिहास होता येत आहे ना इतिहास पाहिजे माहिती बोलताना आपले तुम्ही खैशेत आहे नवीन होता 10 वेळा बोलू दिलं नाही प्रयत्न करतोय की नाही एखादा बोलत असताना अडथळा आमचा काम आता त्यावेळेला प्रयत्न करून सांगण्याचा प्रयत्न केला की परिस्थिती अशी आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं सांगण्याचा प्रयत्न केला आणि तीच तीच चर्चा आमची झाली ना एखादी बाब न्याय प्रविष्ट असताना बोलता येत नाही तर म्हणून मी ती टाळतो बोलतो नाही नाही ना त्याच्यावर मी पण बोलतो बोलला नसला तरी बोलला वेगळ्या पद्धतीने आहे ना रेकॉर्ड झाले सांगायचं तात्पर्य काय आहे मला त्या विषयावर विस्तृत काही निवेदन करायचं नाही एकदा करेल आणि ही निवेदन अनेक वेळेला झाली याच्याकडून त्याच्यावर इलेक्शन झाले आणि आम्ही निवडून आलो तिथं कामगारांनी ते ऐकलं आणि त्याच्यावर मतदानही झालं विविध संस्थांच्या मध्ये आणि त्या संस्थांमध्ये आमच्याच संघटनेचे पॅनल विजय झाले सुटीच्या कामगारांनी कौल दिला तो प्रचाराचा भाग असतो त्यांनी त्यांचा प्रचार केला आम्ही आमचा प्रचार केला अजूनही होईल भविष्य काळामध्ये हेच मुद्दे असणार आहे तेव्हा आज काय तो विषय नाही माझ्या दृष्टीनं मी तो काही लांबो दीर्घकाळ त्याचं विचार करणार नाही लोकांना ते मला स्वतःलाही ती मान्य नाही बोलू नसता बोलून नको बोलाय नको लोकांच्या दृष्टीने आहे त्याच्यावर सगळी मालक साहेब उत्तर सगळी भरपूर आहे त्याच्यावरती मार्ग सांगायचं
त्या दृष्टीनं तुम्हाला मी सांगतो काहीच त्यात झालं नाही असं म्हणता येत नाही. तो संबंध झाला केलेला मला सांगा की आम्ही कुठेही काही केलं नाही. न्यायालयाने तो संप बेकायदा ठरवला तरी मान्यतेची काळजी न करता संप कंटिन्यू केला. जेव्हा रिकग्नाइज युनियनचं प्रकरण कन्सिलिएशन मध्ये जातं ऍडमिट झाल्यानंतर स्ट्राईक करता येत तो त्या दृष्टीने गुन्हा येतो त्या युनियनचा. तरी आम्ही संप गेला, काळजी कुठे गेली का त्याची? काही काळजी. शेवटपर्यंत आम्ही एकत्र होतो, सगळे होते 1, 2, 3, 4 आमच्या समोरच बसले सगळे. शेवटी आपण यांच्याच कार्यालयात अंतिम निर्णय घेतला. हायकोर्टानं शेवटी हायपॉवर कमिटी नेमली आणि हायपॉवर कमिटीनं विशिष्ट काळामध्ये तो निर्णय घेण्याचं मान्य केलेलं. रजनेचार्थ याचिका अशा झाल्या काय झाल्या याची चर्चा त्यावेळेला त्यामध्ये झाली गेली. तर मला असं वाटतं की आम्ही त्या मान्यतेची काळजी न घेता कामगारांच्या प्रश्नावर प्रामाणिकपणे लढलो त्यामध्ये. आणि कुठेही सहकारी ज्या संघटना आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या बरोबरच काम आम्ही केलेलं आहे. याबद्दल कुठेही शंका घेण्याचं काही कारण त्यावेळेला नव्हतं, आजही होणार होतं. आता तो लाईव्ह आहे ना. मी सुरुवातीला ज्यांना म्हणलो की लाईव्ह म्हणलं की भाषण वाढणार आहे आणि त्या अजूनही ते होईल त्याच्या मला पुढं आहेत ना काही मिटिंग वगैरे होणार आहेत त्यामध्ये या बाबी होतील त्याला उत्तर आम्ही देत राहत असतो. पाठीमाग दिली भविष्य काळात देऊ. कारण शेवटी असं आहे की रिकग्नाइज युनियन कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणती जरी असेल तर ती मागण्याचं काम करते, पाठपुरावा करण्याचं काम करते, प्रसंगी जर नाही मिळत तर संघर्ष करते. देण्याचं काम प्रशासन आणि शासनाचं. रेकग्नाइज युनियनच्या सहीनं काही निर्णय होत नसतात ना. निर्णय होतात सरकारच्या निर्णयानं प्रशासनाच्या मुद्दे. असे प्रयत्न करायला सुद्धा कुठे आम्ही कमी पडलो नाही. मला माहिती की त्यावेळेला आम्ही सगळे 2 ते 4, 4 ते 8 मध्ये आम्ही सगळे एकत्र होतो. सगळ्यांना विचार आता 2005 ला झाला तो आठवते आपल्याला. सगळी लोक स्टॅग्नेट झाली. लोक म्हणले वाढही नाही जाऊ दे, स्टॅग्नेट झाले, लोक काहीतरी मार्ग काढावा लागेल तुम्हाला, किती दिवस थांबणार अशी चर्चा. त्यावेळेचे जे पुढारी होते आपले नेते होते ते सगळे आम्ही एकत्र होतो त्या प्रश्नावर. आणि मग सर्वांचा निर्णय झाल्यानंतर तो अग्रीमेंट झाले होतो. त्या अग्रीमेंट मध्ये काय होईल काय होणार नाही ते माहित होतं का आम्हाला त्यावेळेला होतं. तेव्हा त्या दृष्टीनं आज जो काही प्रयत्न त्याच्यावरती होतो तो न करता आम्ही एवढंच म्हटलं की ही मीटिंग सुरू होताना कामगारांचा जो असंतोष पुढे आला त्याची खरं आपण दखल घेतली पाहिजे. जो आग्रह झाला लोकांना की ठीक आहे आम्ही इथं बसून राहतो, तुम्ही ही जी मीटिंग आहे ती लाईव्ह करा, त्यांचा हेतू का, त्यांच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्या व्यक्त करण्यासाठी काही लोकांना आवडल्या नाहीत, काही लोकांना आवडल्या, परंतु हेतू एवढाच होता. मग आपण जमलात सर्वजण एकत्र, कारण आतापर्यंत आपल्या मिटिंगा ज्या झाल्या त्यामध्ये सर्वजण एकत्र नव्हतो. आपण बऱ्याच कालांतराने एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला. एक आला तर दुसरे येत नव्हते, त्यांना घ्यायचं तुम्ही म्हणजे त्यांच्यावर जा, आमच्यावर नाही येणार. तेव्हा आता एकत्र आल्यावर त्या एकत्र का आल्या नाहीची कारण सांगून कशाला वेळ घालू त्यामध्ये. आता आल्यात एकत्र चांगलं झालेलं आहे. आता कार्यक्रम पाहिजे, कार्यक्रम ठरवता येईल. युनियन युनियनचे जे प्रतिनिधी असतात आपले त्याचा एक एक करून एक प्रतिनिधी घेऊन कार्यक्रम कशाच्या आधारे कोणतं आंदोलन कधी करायचा त्याच्या मागण्या काय आहेत ते आंदोलन करावं लागतं आणि ते शेवटी ते कुठं थांबायचं याच्यावरच चर्चा करावी लागते आणि त्यातनं रिझल्ट बाहेर आले पाहिजे. आता प्रत्येकानं सांगितलंय त्यांच्याही भाषणातून झालं की आम्ही मंत्री महोदयांना भेटलो आणि दिवाळीच्या आधी हे सगळे प्रश्न मिटणार आहेत. आर्थिक प्रश्न आपला महागाई भत्ता तुमच्यावर येतो, महागाई भत्ता आणि याच्यावर मिळणारे रेट ऑफ इंटरेस्ट मिळणारे आणि लाईव्ह मध्ये लोकांनी सगळ्यांनी ऐकलं ते
हे बोलले की मग तुम्ही बोलणारच होता हे मिळणार नाही मग हे नवीन काय बोलला लोक कसे बोलणार की आम्हाला तर माहिती इतक्या वर्षात तेव्हा त्यामुळं हे म्हणले मी मंत्र्यांना भेटलो ते दिवाळीच्या आधी देणारच आहे आता एक तर पक्क झालं की दिवाळीच्या आधी देणार आहे अशा प्रकारे यांनी सांगितलं ते सर्व ठिकाणी आज ऐकतात आपले सहकारी कर्मचारी लोकांना ते खावं तातडीची मदत तातडीला जे आमचं आहे आम्हाला वेतन द्या ते नियमित द्या मला सांगा ना वेतनासाठी गेल्या 70 वर्षामध्ये कधी आपल्याला मागायची वेळ कधी आली होती मी काम केलं मला त्याला वेतन मिळालं पाहिजे आपण एक तास पगार झाला नाही तर आपण बंद करून टाकायचं कधी सहन केलं नाही आतापर्यंत आणि आता आजची जी स्थिती आहे ती वेतन देण्याकरता म्हणजे वेतन वाढ मागणी करता आपण संघर्ष केले आता केलेल्या कामाचं वेतन द्या याच्याकरता सुद्धा संघर्ष आपण करतो आहोत तेव्हा वेतन आहे दिवाळीच्या आधी ते मिळावं 2 तारखेला दिवाळी येते आहे डी आहे त्यांना 28% मिळाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा जी आहे वाईपासून आपल्याला मिळावं अशा अपेक्षा आहे त्या दोघांच्याही भाषणात आले की ते मिळणार आहे जे म्हणजे आम्ही कालच भेटलो ते मिळणार आहे जे म्हणजे मिळणारच आहे मी तुम्हाला सांगतो आता त्या दृष्टिकोनातून ही प्रक्रिया करत असताना प्रयत्न नाही का तुम्हाला मी सांगतो सरकारी कार्यवृत्तीत माझ्याकडे ज्या मीटिंगला आदरणीय पवार साहेब होते त्यांच्या उपस्थितीत बैठक झाली राज्याचे परिवहन मंत्री महोदय होते आणि सर्व अधिकारी होते आमचे संघटनेचे प्रतिनिधी होते आदरणीय परिवहन मंत्री महोदय काय म्हणले या मागण्या रास्ते दिलेच पाहिजे रेट ऑफ इन्क्रीमेंट 2003 झाला तो दिला पाहिजे एचआरए जो 7/14/21/8/16/24 दिला पाहिजे आणि डीए दिला पाहिजे फक्त त्याच्याकरता 2,000 कोटी पाहिजे एवढं साहेब म्हणजे तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोला मी बी मुख्यमंत्री यांची बोलतो आणि मार्ग काढतो पण आम्ही असं आता ज्याच्यासाठी कोण गेलं नाही मला आपल्या बरोबर जाहीर झाली आता काय करायचं तेव्हा त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आहे का मनोहर साहेब मला म्हणजे त्यांच्या बोलण्यात आले की तुम्ही काय परिचित करायला प्रयत्न चालू आहे चळवळही उभा करावी संघर्षही उभा करावा लोकांचा त्याला पाठिंबा घ्यावा ज्यांच्या आधारे आपल्याला संघर्ष करायचा आहे त्यांच्याकडून त्यांचा पाठिंबा असणं आवश्यक आहे ना त्यामुळे नेहमी कामगारामध्ये गेलं पाहिजे ह्या मागण्या काय करावं सांगत नाही आम्हाला तेव्हा त्याच्या आधारे जे बोलले बरोबर आहे त्यांना ते करणं आवश्यक राहतं आणि त्या दृष्टिकोनातून आता तुम्ही कार्यक्रम ठरवले लोक म्हणजे तुमच्याच मीटिंगमध्ये ठरलं ना का दोन वक्ते बोलले की मिळणारच आहे मग ते मिळणार होते मग नोटीस दिली म्हणजे काय पुन्हा श्रेयाचं आलं वाढलं आपल्यामध्ये तेव्हा तसं न होता दिवाळीच्या दृष्टिकोनातून हे मिळण्याच्या दृष्टीने आम्ही काय बोलू त्यांना लोक थांबायला तयार नाहीत अकोल्याचा जो प्रश्न इश्यू झाला ना तेव्हा लोक स्वतःहूनच बाहेर आली कोणत्याही युनियनचं न ऐकता आम्हाला हे पाहिजे लोकांचा आग्रह आणि राष्ट्र मागणी आहे की कोणत्याही परिस्थितीत दिवाळीच्या आधी दिवाळी सुरू होण्यापूर्वी हे वेतन आम्हाला त्या 7 तारखेला नाही अगोदर मिळालं पाहिजे इतर वेळी आम्हाला तुम्ही उशिरा देता आणि आपला जो उचलता ऍडव्हान्स तर रिटर्न असतो पण आपल्याकडे अजूनही 10,000 देतात राज्य सरकारप्रमाणे ऍडव्हान्स द्यावा असा आपला नियम नाही अग्रीमेंट आहे राज्य सरकारच्या लोकाला त्याची क्षमता वाढवून 12,500 दिले तर ते देत नाही ना आपल्याकडे आपल्याकडे डीए केंद्राप्रमाणे नाही आपला अग्रीमेंट राज्याप्रमाणे डीए आहे परंतु आता राज्य सरकारला दिला त्याने 28% आणि त्यानं 12,500 हे उचलली आपलं अग्रीमेंट जे आहे ते तसं आहे आपल्याला जो ग्रॅज्युटी आहे किंवा ते केंद्राप्रमाणे अशा परिस्थितीमध्ये त्या शाब्दिक याच्यात मी जाऊ इच्छित नाही परंतु हे जे विषय आहे ते आपल्याला यापूर्वी वेटिंगला राहावं लागत होतं का तरी जाऊ जीआर एकदा मिळालं की पटकन पाहिजे आपल्याकडे काही अडचण होतच म्हणजे जे सहशक्य होतं त्याला सुद्धा आता प्रयत्न आणि एकत्रित राहायचे आता काही आमचे सहकारी मित्र असं बोलले मी तुम्हाला सांगतो इतक्या वर्ष काम करतो ना मी कधीही कुठल्याही युनियनवर टीका केली नाही पाठीमागं केली नाही आजही केली नाही भविष्यकाळातही करणार नाही तो काय त्याचा त्याचा उपयोग काही होत नाही ना त्याचा टीका करण्यानं त्यातून काही साध्य होत नाही आपल्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी अधिक लोकांचा एकत्रित येणं हे महत्वाचं आहे म्हणून मी आमच्या सहकार्यांना आता आहे संधी मिळाली आहे
एक तासभर तो होणार म्हणलं, त्यात काही वादाचा मुद्दा नाही कुठे ना म्हणलं, आणि त्याच्यावरती नंतर वर्गे बोलणार, ते अगोदर बोलणारच नव्हतं, बोलले त्याचे एकमेकांच्या संदर्भात चर्चा झाली. माझं म्हणणं जाऊ द्या, आपल्याला आपण एकत्र आलेलो आहोत. तुम्हालाही आलेत की आता एचएमएसचे शेवटी कसं आहे बरं का, ते का होतं ते त्यांनी सांगितलं. बोलत नसतो, शेवटी कर्मचाऱ्याची संख्या तेवढीच आहे, इंजिनची संख्या वाढत राहते, एवढाच मुद्दा आहे. आता तुम्ही सगळे निष्कर्षापर्यंत आलेले आहात. मला सांगू द्या, आपल्याला मुद्दा सांगायचा काय त्यामध्ये, कि प्रदीर्घ काळानंतर आमच्या अध्यक्षांना प्रयत्न करून भेटून जे येत नव्हते त्यांना वेगवेगळं भेटून येणं का आवश्यक आहे. तिथं बसल्यानंतर 2-3 तास त्यांना खर्च केले, तिथं आदलं जे चिकुड्याने भाषण केलं तेच भाषण झालं तिथं गेस्ट हाऊस मध्ये. मला आल्यावर सांगितलं असं असं बोलले, बोलू दे. ज्याची जबाबदारी कुटुंब प्रमुख असती, युनियन मध्ये रेकग्नाइज युनियन म्हणून आपण कुटुंब प्रमुख आहोत, तेव्हा अशा वेळेला कुटुंबातले आपले लहान भाऊ असतात ते अशी आपली अपेक्षा व्यक्त करतात असं गृहित धरायचं आपण, आणि ते ऐकून घेऊन आपल्याला पुढचा मार्ग कसा कर्मचाऱ्यांच्या हिताचा कसा काढता येईल तो आपण काढणं अत्यंत आवश्यक आहे. त्याप्रमाणे आज जरी काय एकमेकांच्या संदर्भात आपण बोललो असतो तरी एंड काय होतो त्याची चर्चेचा, की आजची जी परिस्थिती निर्माण झालेली ती जर आपल्याला एकत्रित राहून कशा पद्धतीने आपल्याला मार्ग कसा काढता येईल. मला आठवतो तुम्हाला घेतलं की नाही बरोबर घेतलं त्याच्यावर खूप आपल्याला पुरावे. शेवटची वर्षाची मीटिंग साहेबांशी सुरू नाही केली आम्ही लास्टला, ठीक आहे एकत्रितच असलं पाहिजे, भविष्य काळात त्यांना सूचितही केलं आमच्या अध्यक्षांनी. तेव्हा मुद्दा तो आज राहिलेलाच नाही, मुद्दा एवढाच आहे त्यामध्ये की आपल्याला यामध्ये कार्यक्रम मुद्दे आणि कशा पद्धतीने पुढे जायचं असा एक कार्यक्रम आपल्याला लवकरात लवकर ठरवा. तुम्ही आम्ही तुम्हाला सांगतो म्हणजे काय तुम्हाला टाकायला जाऊन भांडायला लागत नाही. आम्ही एसटी कामगारांचा संप होण्यासाठी कायदेशीर नोटीस देण्याची तयारी सुरू केलेली आहे. उद्या आमचा पुण्यामध्ये राज्य कार्यकारिणीमध्ये संपाचा निर्णय होतो आहे, अर्थात उद्या होतोय, म्हणजे त्याला कायदेशीर नोटीस मध्ये आमच्या या 3-4 मित्राबरोबर आम्ही जेव्हा 17-20 संप केला त्यावेळेला जी काही प्रक्रिया वापरली ती काय तुम्ही म्हणता तसं 1-2 दिवसात होत नाही. त्याला मतदान आहे, प्रथम कार्यकारिणीचा निर्णय मतदान झाल्यावर पुन्हा तो कार्यकारिणी पुढे आणून मतदान करून आता अत्यावश्यक सेवेचा कायदा तर काय लागलाय ना, प्री नोटीस आहे त्याला. आमच्या सगळ्या लोकांवरती छोटे केसेस टाकले जातात, तर त्या कंटेंट काही लोकांची कंटेंट भेटले, काहींचे अजून चालू आहे. परत त्यांनी त्यावेळेला सांगितलं 14 दिवसाची दिली होती, तुम्ही 45 दिवसाची दिली नव्हती वगैरे वगैरे. तो काय मुद्दा आज इथं मी उपस्थित करत नाही, परंतु या कोणत्या मुद्द्याकरता एसटी महामंडळाचं शासनात विलीनीकरण झालं पाहिजे याच्यावरती नाव तुमचं कोणती असेल, शासना एवढे वेतन असलं पाहिजे, सवलती असल्या पाहिजेत, आपण जे निर्णय मुद्दे काढले की नाही, शेवटी त्याचा एंड तर एकच आहे की नाही, की आता आपण स्वतंत्र कितीही संघर्ष केला या मागणीशिवाय तर ते काही लवकर होईल असं काही दिसत नाही. सरकार म्हणजे सरकार कुणाचंही असू दे, सरकारच्या पातळी आपली परिचय जरी कुणाचे असले तरी परिस्थिती फार आर्थिकदृष्ट्या अडचणीची होत चाललेली आहे. त्यामुळं आता बघा तुम्ही, आतापर्यंत आपण नाही म्हटलं तरी 16,000 कोटी दिली सरकार प्रवासी कराच्या निमित्त, आणि आता एसटीकडे कोणी साधं त्यांनी कर्ज मागितलं तर पद तयार तयार नाही, म्हणजे त्याला गॅरंटी द्यायला कोणी तयार नाही अशी आजची अवस्था आहे. तेव्हा ती दिली असती तर कधीच त्यातलं बरंच प्रकरण काही प्रमाणात कमी झालं असत, पण तेही व्हायला तयार नाही. तेव्हा अशा वेळेला त्या परिस्थितीकडे लक्ष न देता आपण असं हेच पाहिलं गेलं पाहिजे की या महाडाचं विलीनीकरण शासनात तुम्ही करा. बाकी तुम्ही घेताना लोक म्हणतात कसं होईल काय होईल, आपण ती चर्चा न करता आपल्या सर्वसामान्य कामगारांची अपेक्षा तीच आज आहे की जेवढं शासकीय कर्मचाऱ्यांना मिळतं सेवा सवलती वगैरे तेव्हा ती द्यावी. मगाशी मालोकर साहेबांनी जाहीरनामे उतारले ते आम्ही आठवण करून दिली की त्या संदर्भात निर्णया प्रकारे निर्णया संघटनाने
निर्णय राजकीय ओळख आहे आता जे आता सत्तेत मंत्री मोदी आहे त्यांचे पत्र मागला ते त्या वेळा सत्तेत नव्हते तेव्हा त्यांनी सांगितलं की विलिनीकरण झालंच पाहिजे काय नाही होत परंतु याचा अर्थ काय आहे किंवा हे आता तुम्ही स्वतंत्ररित्या ठेवून तुम्ही आम्हाला काय पगार सुद्धा देऊ शकत नाही तेव्हा त्या दृष्टिकोनातून सर्वांच वेगवेगळ्या संघटनांची वेगवेगळे मुद्दे जे आहेत यांनी काय मतं मांडली आपण काय मतं मांडली ती जर आजची मतं एकत्रित करूया आणि त्याचा एक कार्यक्रम आपल्याला एकत्रित ठरवता येईल म्हणजे एक कार्यक्रम ठरवता येईल आंदोलनाचं स्वरूप ठरवता येतं आणि त्या दृष्टिकोनातून मग लोक असं बोलताय ना विनाकारण आता झाला ना म्हणजे मला असं वाटतं की त्यानंतरच्या मीटिंग मध्ये एवढी काही भाषण करायची वेळ येणार नाही आपल्यावर आता मुद्द्यावरतीच चर्चा होऊन जाईल त्यामध्ये डायरेक्ट मुद्द्यावर कारण इतक्या दिवसात एकत्रित आल्यानंतर तेवढं तर त्या दृष्टिकोनातून चर्चा होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न वगैरे झाला पण लोकांना काय लोकांना कर्मचाऱ्यांना ते अपेक्षित आहे किंवा काही ना काहीतरी आजच मग आपण जो बोलला का नाही तातडीने संपदा म्हणून आमचा तर उद्या आम्ही संप करण्याचा निर्णय उद्याच्या राज्य कार्यकारिणीवर आम्ही घेतो अर्थात तो कायदेशीर संपदा निर्णय आहे विषय पत्रिका पाठवून उद्याची मीटिंग आहे आणि त्यामध्ये एक मतानं तो ठराव आम्ही मंजूर करून त्याची प्रक्रिया एसटी कामगार संघटना सुरू करते अर्थात तुम्ही म्हणता तुमची काही वेगळी चूल मांडताय का मुळीच नाही अर्थात तुमच्या सर्व जे आपले मित्र आहे त्याच्या पुढे हा कार्यक्रम पुढे ठेवून त्याचा अंतिम स्वरूप दिलं जाईल एवढंच या संदर्भात लिमिटेड बोलतो आणि एकच मानतो दिलीप काकांना बोलू दादा आभार मला एकच विचारायचं राव साहेबांना मला विचारायचं त्यांनी जी मगाशी ती मागणी दाखवली नाही नाही एक म्हणतो त्यांनी बीएसटी तुम्ही दिली का अशी मागणी नाही आपण परिस्थिती वेगळी आहे म्हणजे तुम्ही विचारलं तर मी व्यवस्थित तुम्हाला सांगतो इथे बीएसटी मध्ये एसटी महामंडळ हे स्वतंत्र आहे प्रॉपर्टीज या एसटी महामंडळाच्या आहेत आणि म्हणून सांगितलंय की राज्य सरकारने ते ताब्यात घ्यावे आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा राज्य सरकारचा कर्मचारी म्हणून घोषित करा आणि सर्व सेवा शर्ती लागू करा. महानगरपालिका बीएसटी ही महानगरपालिकेची आहे. जेवढे डेपोज आहेत ते आपण जरी म्हणत असलो की या मालमत्ता बीएसटीच्या आहेत नाही मालक ही महानगरपालिका आहे त्यामुळे हे ताब्यात घ्या हे सांगण्याची महानगरपालिकेला गरज नाही आणि महानगरपालिकेचा जो अर्थसंकल्प आहे आमची मागणी बीएसटी मध्ये ही आहे की आमचा अर्थसंकल्प जो महानगरपालिकेचा क अर्थसंकल्प आहे त्याला महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये विलीन करा म्हणजे प्रमुख अर्थसंकल्पामध्ये विलीन करा ती मेजर मागणी कारण की तिथे बीएसटी ही महानगरपालिकेचीच आहे आणि त्याचा सी बजेट हा महानगरपालिकेचा सी बजेट हा बीएसटीचा आहे त्यामुळे असं देणं तिकडे काही नाही कारण की ती मालमत्ता ऑलरेडी महानगरपालिकेचीच आहे ही बीएसटीची वेगळी मालमत्ता नव्हती. सगळ्या ज्येष्ठ सिनियर नेते आहात तुम्ही. मी कामगार क्षेत्रात काम करतो पण एसटीच्या बाबतीत 35% वर पास झालेला विद्यार्थी दुपारपासून सगळी चर्चा ऐकली मी एकच मुद्द्यावर बोलतो अनेक मुद्दे आपण सगळ्यांनी मांडले संप हे शेवटचं हत्यार आणि संपाने प्रश्न मिटले असे या महाराष्ट्रात एकही उदाहरण नाही. 1983 पासून शिबा गायकी पासून तुम्ही घ्या ते अगदी डॉक्टरांच्या संपापर्यंत कुठे मिटलेले नाही. माझा विरोध नाही या गोष्टी पण त्याच्या अगोदर अनेक पर्याय आहेत. आपण सगळे ज्येष्ठ मंडळी आहोत अनेक टप्प्याटप्प्याने आंदोलनाची दिशा ठरवा डायरेक्ट संपाचा हत्यार हे परवडणार नाही माझ्या मते. तर आपण कधी संप करतोय अशी कदाचित शासन वाट पण पाहत असेल कारण त्यांना प्रायव्हेटायझेशन करायचंच आहे. तुम्ही लायक नाहीत योग्य नाहीत म्हणून आम्ही प्रायव्हेटायझेशन करतोय अत्यावश्यक सेवेमध्ये आपल्याला समाविष्ट केले तरी आपण संप करतोय. आता मान्यता प्राप्त मगाशी कोणतरी बोललं हा कायदा महाराष्ट्रातच आहे एमआरपी हा कायदा महाराष्ट्रात आहे म्हणून महाराष्ट्रातली इंडस्ट्री टिकली
हे अति महत्त्वाचं नाहीतर इतर राज्यात बघा महाराष्ट्रात जी इंडस्ट्री आहे त्याच्यात 20-30% पण नव्हती आता प्रोग्रेस व्हायला लागलाय पुन्हा कायदा वाईट नाही त्या कायद्यामुळे कामगारांना संरक्षण आहे एमआरटू ऍक्ट ही मान्यता मिळते पण आता सुद्धा त्याला मतलब काम संपवा जाण्याच्या अगोदर तुम्हाला कामगारांची मान्यता घेतली पाहिजे आणि आपण 22 संघटना आहोत प्रत्येकाने दोन दोन अगदी 1,00,000 / 22 केले तर 4,302 येतात काय म्हणून एकत्र तुम्ही आले त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद मगाशी आमच्या प्रशांत साहेबांनी आम्ही इंडस्ट्रीमध्ये जसं चार्टर्ड ऑफ डिमांड देतो तसं शासनाला दिलेलं आहे शासन ऐकेल आणि मी शिंदेना सांगतो आंदोलन करण्या अगोदर म्हणजे तू नालायक आहेस पण कसा नालायक आहेस याची कारणं पण द्यायला पाहिजे तुम्हाला जर आंदोलन करायचं आहे तर त्याची कारणं द्यावी लागतील शासनामध्ये जायचंय तर त्याची कारणं द्यावी लागतील तुम्ही शासनामध्ये गेल्यानंतर तुम्ही कसे फायदा करू शकता हे पण द्यावं लागेल रोडमॅप लागेल दुसरी बाजू मी सांगतो कशाला पाहिजे शासन और तुम्हाला एक साधं उदाहरण देतो गडकरी जेव्हा महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री झाले तेव्हा महाराष्ट्र शासनाकडे 1 रुपया नव्हता पण त्या माणसाने कसे बांधले रस्ते शेअर मार्केटमध्ये गेले शेअर मार्केटमधून पैसे उचलले शेअर मार्केटने त्यांच्यावर भरोसा ठेवला आणि महाराष्ट्रातले रस्ते 95 ते 90 ते 95 त्या 5 वर्षाच्या कालामध्ये गुळगुळीत झाले तुम्ही मान्यताप्राप्त संघटना आहे घ्या ना जबाबदारी आम्ही एसटीत आलो होतो आमची एसटी शासनाला जे देतो ना ते तुम्हाला देणार नाही तुम्ही पगार पण देऊ नका पण त्याच्यासाठी एक प्लान बनवा त्यातली तज्ज्ञ माणसं ना ट्रान्सपोर्ट मधली आपल्याकडे आहेत ती दोन्ही मार्ग शासनापुढे ठेवा शासन एकदम डोक्यावर भार घेणार नाही म्हणून दोन्ही रस्त्याने कामगार डॉक्टरांनी अजंता घड्याळ कंपनी डॉक्टरांनी चालवली होती 1983 ला तिथला गुरखा हा लेबर ऑफिसर झाला होता चालवली ना 20 वर्ष कंपनी माहिती नसेल तुम्हाला कोणाला जे म्हणाले कामगारांना चालवायला आम्ही चालवतो चालवली 20 वर्ष नंतर घड्याळच बाद झालं त्यामुळे ती कंपनी बाद झाली त्यामुळे आपण सगळे आपले आई वडील अशिक्षित होते कंडक्टर ड्रायव्हर आता आपण जी पिढी आहे ती शिकलेली आहे म्हणून तर दानादान बोलतात ना आपल्यासमोर नाही तर काय बोलायची हिंमत होती मग आपण जर एवढे शिकलेले आहोत सवरलेले आहोत आपल्याला समजतंय सगळं आपण सुद्धा एसटी शाळेत चालवू शकतो तुम्ही प्लॅनिंग करा पैसा मार्केटमध्ये उभा राहू शकतो 5,000 गाड्या म्हणजे काय 500 कोटी किती लागतं 5,000 गाड्या मग अशी यांनी चांगला प्रस्ताव दिला 25% किती 8,500 एसी करा आणि 8,500 साध्या ठेवा आणि भाडं निम्मं करा भाडं निम्मं होत आहेच ना कॉस्ट कटिंग करण्यासाठी आज बरेच अर्थतज्ञ बसलेत ना म्हणून तुम्हाला तुमच्यावर तुम्हाला दोष देता त्याला कारण तुम्ही मान्यता प्राप्त आहात आणि 1 लाखामध्ये 1 लाख चांगलं बोलणे इतकं काय तुम्ही काम करत नाही म्हणजे कोणच करत नाही त्यामुळे आपल्यालाही बोलणी खावी लागतात पण तुमच्याशिवाय आमचं पार हलणार नाही मी तेवढं काय तरी करा पण आता जी एकत्र समिती बोलते एखादा अधिकारी बोलते आम्ही मान्यता प्राप्त असं पण नसतंय बार्गेनिंग काउन्सिल बनवू शकता उद्या ते 4 कोड बिल आलं तर मान्यतेचं काय आयडीआय जाणार बीआरएड जाणार एमआरटू ऍक्ट जाणार मग कुणाकडे बघणार आपण मग सगळ्यांना साहित्य सगळी करावंच लागेल ना त्याची तयारी मोठा भाव म्हणून तुम्ही आतापासून करा हे सगळे आम्ही तुमच्या सोबत पण संप हे शेवटचं हत्यार नाही मी 34 वर्ष भाई जगतापांच्या नेतृत्वाखाली काम करतो एकही दिवसाचा बंधूने मी कुठे संप केला नाही एकही दिवस संप केला नाही त्याचा अर्थ अग्रीमेंट नाही झाला माझ्या मी 100 कंपन्या अशा दाखवतो 1 लाख+ कामगार तिथे मशीनवर ऑपरेटर काम करणारा घेतो कुठेही संपल म्हणून संपाला माझा विरोध आहे असं म्हणजे माझा विरोध आहे तुम्ही असाल तर तुमच्या बरोबर असेल पण संपाला कारण पाहिजेत उद्या तुम्ही जे नेते म्हणजे काम मी बाहेरचं आहे तुम्ही काम करणार आहे ना तुमच्या नोकरीवर पहिली गदा येईल तुमची पहिली चूल जर पेटली नाही तर तुम्ही तुमच्या कामगारांची कशी पेटवणार म्हणून सगळ्यांनी विचार करून आता तुम्ही पण एक वाक्य बोला उद्या आमची 14 लाख निर्णय घेतला आता आम्हाला एवढ्या ना बसवले आणि तुम्ही कसा निर्णय घेणार कायदेशीर प्रक्रिया ठीक आहे तुम्ही असं बोलायला पाहिजे की आम्ही या निर्णयाप्रत आलो आहोत परंतु आता आपण सगळ्यांनी मिळून जी तारीख करेल ती निर्णय एक बंधू म्हणाला 4 तारखेला दिवाळी आहे त्याच दिवशी संप आपली परंपरा आहे महाराष्ट्राची माझा जरी चूल नाही पेटली तरी मी दुसऱ्याची चूल विजू देणार नाही
म्हणून तो विचार एसटीच्या कामगारांनी नेत्यांनी करायला पाहिजे की दिवाळी झाल्यानंतर आपण संप करू. दिवाळी हा संपाचा दिवस नाही. माझ्या घरात दुःख आहे म्हणून त्याचं पण भरू दे कार्ड आणि तीही माझ्यासारखी रडू दे ही भावना महाराष्ट्रात आज रुजू नये. एसटीच्या कामगारांना ती रुजू देऊ नये. एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. बोलण्याची संधी दिली त्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र. तुम्ही उद्या मीटिंग मध्ये संपाचा निर्णय जाहीर करणार आहात. यांनी दौरा जाहीर केलेला आहे. तुम्ही यांनी उपोषणाची नोटीस दिलेली आहे. आम्ही पंडित पाटील साहेबांना भेटलेलो आहे. निर्णय काय विषय आणि निर्णय शब्दाची फार बोगस तुम्ही फोन करणार आहे. काटे काय म्हणले ऐका जरा ऐका. संपाची तारीख कोणाला विचारून काटे साहेबांनी काय सांगितलं. संपाची नोटीस द्यायला अजून किती उशीर करायचा मला सांगा. पहिलं राज्य कार्यकारिणीचा ठराव घेऊन मतदानाची तारीख डिक्लेअर करावी लागते. मतदान झाल्यानंतर मतदानाचे पर्सेंटेज मुख्यमंत्री परिवहन मंत्री व्हीसीएमडी त्यांना कार्यकारिणी घेऊन सांगावे लागतात. आणि मग प्री नोटीस आली अंतिम नोटीस हा त्याचा प्रवास मुकेशला माहिती आहे. आमच्या ऐका चार दिवसात केलाय. तेव्हा तारीख ठरवताना कृती समितीच्या मान्यतेने ठरेल. परंतु कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी उद्या आम्हाला कार्यकारिणीमध्ये जर घेतलं तर तेवढा वेळ वाचेल ना आपला. आम्ही कोणी यांचं जर उपोषणाला जबाबदारी करावी किंवा त्या मोर्चाचे माझं म्हणणं एवढंच होतं. दिवाळी अधिवेशनामध्ये महामोर्चाची तारीख तुम्ही ठरवा सगळ्यांनी मिळून एक विषय. दिवाळीपूर्वीचा एक विषय आणि एमआरटीयू पीएलपी ऍक्ट 24 ब नुसार मान्यता प्राप्त संघटनेच्या डेलिगेटशिपची म्हणजे सीईसीची मान्यता घेऊनच 24 तासात ते काय कोर्टात प्रॅक्टिस करतात तर तशी करावी लागते. तेव्हा आम्ही नोटीस देतोय म्हणजे तुम्हाला सोडून देतोय वगैरे अशातला काही भाग नाही. संप हा तुम्हाला घेऊनच करू पण त्याची प्रोसिजर मात्र चालू करण्यासाठीचा ठराव उद्या होणार आहे. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट झालेला आहे की आज कृती समितीनं संप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचा निर्णय उद्या तुम्ही जाहीर करणार. अरे निर्णय कसा तीन विषय झाले की नाही त्याची विषय पत्रिका बनवू म्हटले की नाही. विषय पत्रिका आताच बनवू. 10 मिनिटाचा ब्रेक घ्या पाहिजे. 10 मिनिटाचा ब्रेक घ्या. विषय बनवू दिवाळी पूर्वी काय आणि कशासाठी लढायचं ठरवू. पण ती प्रोसिजर तुम्ही ते वगैरे देऊ नका. आपला ऐका संदीप जी आज आपण इथे एकत्र आलो त्याच्यावर आमचे आदरणीय ताटे साहेबांनी बोलल्यानंतर मला खूप म्हणजे भारी वाटलं. भारी यासाठी वाटलं की त्यांनी आता सांगितलं की आम्ही वेगवेगळ्या संस्थांमध्ये निवडणूक अडवडल्या आणि जिंकलो आणि लोकांनी आम्हाला विश्वास दाखवला. त्याच्यामध्ये सांगितलं होतं ना 6व्या वेतन आयोगापेक्षा जास्त वेतन दिलेलं आहे. लक्षात ठेवा त्यांच्या वारंवार शिवाजी चव्हाण वाईट होते. शिवाजी चव्हाण वाईट म्हणून शिवाजी चव्हाणला बदनाम करू नका. शिवाजी चव्हाण संघटनेचे अध्यक्ष होते. यांनी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निर्णय घेतला. शिवाजी चव्हाणला एकटा निर्णय घेण्याचा अधिकार नाहीये. यांची शिवाजी चव्हाणला ब्रेक घेतला ना. ये आमर बाबा
बंद करा तिथे.